आज तुम्ही ऐकत आहात गंगा प्रसाद बेतवाल यांनी लिहिलेली कादंबरी आपण सुरू करू आज बसंते खूप व्यस्त आहेत त्याच्या ओळखीचे सर्व तरुण गाव सोडून गेले आहेत गावागावातील तरुण आपले भविष्य घडविण्यासाठी शहरासह परदेशात गेले आहेत कधी कधी बसंते यांच्या मनातही परदेशात जाण्याच्या कल्पना येतात बसंते त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण करतात ते आवडतात खाली नदीचे वाहणारे पाणी त्याच्या मनातील गाणे गात आहे असे वाटते झाडांची पाने थथरत आहेत बसंते कुठेही जाणार नाही आणि आपल्या जवळच राहणार असे वाटते प्रकृतीला काय वाटलं ते सांगता आलं नसतं पण त्या गोष्टी फक्त बसंतेच्या समजुतीत घडल्या बसंते हा गरीब कुटुंबातील मुलगा तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले त्याच्या वडिलांनी आपल्या दोन मुलांसाठी दुसरी आई आणली नाही बसंते यांच्या घरी आजोबा आजी काका मावशी चुलत भाऊ का ही काही वर्षे होते मात्र आता आजोबा आजी आणि आईचे निधन झाल्याने काका काकू वेगळे राहू लागले आहेत सध्या बसंते यांच्या घरात तीनच लोक आहेत बसंते यांचे वडील बसंते स्वत आणि एक बसंतेचा भाऊ बसंत यांना घरचे दुःख ख चांगलेच कळते वडिलांची अवस्था जाणवत असल्याने तो वडिलांच्या कामात शक्य तितकी मदत करतो तो आपल्या भावावर तितकेच प्रेम करणार आहे छोटस कुटुंब एक प्रकारे ठीक आहे पण गावातल्या वातावरणातही आर्थिक अभावामुळे ते दाबले जातात कुटुंबांची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर पडू लागली आहे हे बसंत यांना समजू लागले आहे त्याला काही जबाबदारी घ्यायची आहे एके दिवशी संध्याकाळी जेवण करून बसंते कुटुंबी झोपायला जात होते जवळपास रोज संध्याकाळी बसंते यांच्या वडिलांना आपल्या मुलांना काहीतरी नवीन ज्ञान सांगायची सवय होती त्या संध्याकाळी बसंते आपल्या वडिलांना आणि भावाला सुरुवातीपासूनच आपण कशी प्रगती करू शकतो हे सांगू लागतो बसंते यांचे शब्द आणि संकल्पना ऐकून त्यांचे वडीलही आनंदी होतात आता बसंते यांच्या वडिलांना खूप आनंद झाला की त्यांचा मुलगा मोठाच नाही तर शहाणा आणि प्रौढही आहे होय यांनी गावातील हायस्कूलमधून बारावी उत्तीर्ण केली आहे त्यांच्या अनेक मित्रांनी पासपोर्ट बनवले आहेत आणि पैसे कमावण्यासाठी परदेशात नोकरीला गेले आहेत पण बसंते यांची मनापासून इच्छा उच्च शिक्षण घेण्याची आहे बारावीच्या वर शिक्षण घेण्यासाठी गावात शिक्षण संस्था नसल्याने बसंते यांचे मन खिन्न व्हायला लागले त्याच्या मनात गोष्टी खेळू लागतात आणि अनेक शक्यता समोर येतात तथापि अशा विश्वसनीय शक्यता आल्या नाहीत काठमांडूला जाऊन काही काम केले तर नक्कीच उच्च शिक्षण घेता येईल या निष्कर्षावर बसंते येतात आता मला काठमांडूला कसे जायचे सुरुवातीला मला कोण मदत करेल वगैरे वगैरे प्रश्न बसंताच्या मनात खेळू लागतात बसंते यांच्या मनात प्रश्न यायचे आणि नाही व्हायचे त्याला काठमांडूसाठी विश्वसनीय कवर सापडत नाही आपल्या मुलाची काठमांडूला जाण्याची अंतस्थ इच्छा इच्छा आणि ठाम प्लॅन आहे असा त्याच्या वडिलांचा अंदाज आहे आणि एके दिवशी ते बसंतेला म्हणतात बेटा मी अगदी लहान असताना खाली गाईगावच्या पंडित बाजे यांच्या मुलाशी माझी मैत्री झाली आमचे वय भेटायचो तेव्हा आम्ही नेहमीच खूप छान जमलो पंडित बाजे यांचेही माझ्यावर खूप प्रेम होते कधी कधी कपडेही घेतले पंडित बाजे यांनी त्यावेळी माझ्या मित्राला मिजिओ वानरात शिकायला पाठवले आहे थोड्या वेळाने पंडित बाजे आपल्या संपूर्ण कुटुंबासह तराईला स्थलांतरित झाले स्थलांतरानंतर काही वर्षांनी माझ्या मित्राचे वडील पंडित बाजे यांचे निधन झाले माझ्या मित्राचे नाव हरिनारायण आहे तो आता काठमांडू मध्ये मोठा ज्योतिषी आहे काठमांडूतील गौरी घाट येथे ज्योतिषी हरिनारायण यांच्यानंतर सर्वजण त्यांना ओळखतात पुत्रा तू त्याचे नाम हृदयात स्मरण कर तुम्हाला काठमांडू मध्ये कुठेतरी समस्या असल्यास आस। त्याला जुन्या गोष्टींची आठवण करून द्या ते तीन दशकांपूर्वीचे होते त्याला काय आठवणार आपल्या वडिलांची गोष्ट ऐकल्यानंतर बसंतेला खात्री पटली कारण त्याआधी ते त्याला मितबा अस्तित्वात आहे हे देखील माहीत नव्हते आणि त्याने त्याच्या वडिलांकडून त्याच्याबद्दल कधीच ऐकले नव्हते बसंतीसाठी त्याच्या हृदयात एक जाड भीत वाढली काठमांडूला ला जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं त्याला वाटत होत वेळ इच्छा देळज वे या म्हणीप्रमाणे काठमांडूमध्ये काय करायचे आणि कुठे राहायचे हा प्रश्न मनाला सतावतो तो पाचत राहून काठमांडू जाणार आहे बाप शेळ्या विकून काही खर्च वाचवतो आणि म्हणतो बेटा येथून जाण्यासाठी झापा मार्गे जावे लागते बिरतामोड लावती नावाचा बालपणीचा मित्र आहे काकडविट्टा ते धरणापर्यंत चालणारे वाहन तो चालवतो आपण भेटल्यास आपल्याला मदत मिळू शकेल वडिलांचा आशीर्वाद लक्षात घेऊन बसंत ते आता झापा मार्गे काठमांडूच्या प्रवासाला निघाले पाचथर जिल्ह्यातील गावातून काठमांडूच्या दिशेने चालत चाललेल्या बसंत मोडला आले आणि वडिलांचे म्हणणे आठवून सुंदर लावतीचा शोध घेऊ लागले एवढ्या विस्तीर्ण वातावरणात सुंदर लावती नावाची व्यक्ती भेटू शकली नाही सुंदर लावती नावाची चार पाच लोक आहेत हे त्याला कळलं पण तो सुंदर लावतीला भेटू शकला नाही सुंदर लावती यांच्याशी झालेली भेट महत्वाची नाही असा विचार करून वर्तामोड येथून रात्रीच्या बसचे तिकीट काढले आणि ते काठमांडूला निघाले चल जाऊया काठमांडूची बस निघणार आहे सहचालकाने दारातून ओरडल्यानंतर बसंते बसमध्ये चढले आणि त्यांच्या बी सहा सीट वर बसले त्यांच्या शेजारची सीट रिकामी होती बस मध्ये खूप गर्दी आहे सगळेजण गाव सोडून शहरात शिरल्यासारखे वाटते बस पुढे सरकायला लागल्यावर बसंत कंडक्टरला म्हणतात अरे भाऊ तुमची इथली व्यक्ती हरवली का तो म्हणतो ही जागा राखीव आहे दमक वरून चढणार असे म्हणतात बसंते पुन्हा विचारतात दमक कुठे आहे भाऊ कंडक्टर किंचित हसतो प्रवासीही हसतात एका क्षणी बसंतेला धक्का बसतो आणि त्याने स्वतःला गप केले बस पुढे सरकते रात्रीच्या वेळी बस भरधाव वेगाने प्रवास करत या वाटेने दमकला पोहोचते दमक, दमक येथून काही प्रवासी चढतात बसंते यांच्या शेजारी एक मध्यमवयीन माणूसही येऊन बसतो असे डोके वर करून तो त्या व्यक्तीकडे पाहण्यासाठी पुरेसे आहे कधी कधी तो आपल्या वडिलांप्रमाणे त्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज घेतो आणि मनात विचार करतो की ही व्यक्ती पाचथरची असती तर कोणता माणूस बरे होईल बस पुढे जात राहते काही क्षणाच्या शांततेनंतर बसंते त्या माणसाला विचारतात तू काठमांडूला राहतोस का आणि तुझे नाव काय आहे तो मध्यमवयीन माणूसही बोलण्यात मंद होता त्याच सीट वर बसूनही खूप आवाज झाला तर तो काका म्हणून बोलू लागतो तो बसंतेची ओळख करून देतो आणि म्हणतो माझे नाव सुंदर लावती आहे माझे दमक येथील घर धुकुरपाणीत आहे झुकुरपाणी दमकच्या मुख्य चौकापासून थोडे वर येते मी काठमांडूला गेलो आहे काठमांडू मध्ये आठवडाभराचा मुक्काम होऊ शकतो अचानक बसंते परत गप्प बसतात त्याचे मन व्याकुळ झाले आहे दगड शोधताना देव सापडला बसंते मनात अनेक गोष्टींचा विचार करतात बिरता मोड मध्ये सुंदर लावतीच्या शोधात फिरलो शेवटी तो मी जिथे होतो तिथे आला क्षणभर शांतता भंग करत बसंते म्हणतात काका पाचथरहून कधी आलात सुंदर म्हणतो का भाऊ मी पंचथरला गेलो नाही बसंत पुन्हा विचारतात पंचथर तुझे जुने घर नाही का सुंदर म्हणतो नाही भाऊ माझे घर दमक दुकुर पाणीचे आहे आणि मी आधी म्हणालो आणि पुन्हा एकदा विचारतात काका का तुम्हाला जुने डोंगरी घर म्हणायचे आहे का सुंदर सांगतो अरे तुम्ही आमच्या वडिलांच्या डोंगरी घराबद्दल विचारत आहात ते तेराथम जिल्हा आहे बसंती म्हणतात पाचथरात तुझा भाऊ आहे ना सुंदर म्हणे आमचे कोणीही भाऊ बहीण पाचथर येथे नाहीत सुंदर लावती यांच्याशी थोड्याशा संभाषणानंतर बसंते थोडी निराश होतात जिज्ञासू बसंते यांची बोलण्याची शैली काही वेळापूर्वीच शिथिल झाल्याचे पाहून सुंदर लावती स्वतःहून बडबड करू लागते झापा काठमांडू रात्रीचा बस प्रवास हा रात्रीचा प्रवास आहे अनेक गोष्टी आहेत प्रवासादरम्यान दोघांनाही त्यांच्या सवयी वडीलधाऱ्यांची सगळ्यांबद्दल विचारपूस केली जाते लालगड नावाच्या बाजारात रात्रीच्या जेवणासाठी बस थांबते सुंदर लावती हॉटेल मध्ये जेवायला जातो पण बसंत ते मोठ भात आणि पाणी खात बसतात जेवल्यानंतर सुंदर आणि बसंते यांच्यात थोडा वेळ संवाद चालतो तोपर्यंत बसमधील सर्व प्रवासी झोपलेले असतात इतर प्रवाशांना झोपलेले पाहून त्यांनाही झोप येते आणि बस हादरल्याच्या आवाजात झोपी जातात वाटेत छोटी मोठी स्टेशन येतात आणि जातात बस सहसा कुठेतरी थांबते बंद गल्लीतही प्रवासी बसत आहेत सकाळी मध्ये चहा नाश्ता घ्या असा आदेश बसमध्ये दिला जातो बसही थोडा वेळ तिथे थांबते सर्व प्रवासी एक एक प्रकारे फ्रेश होतात मुगलीन ते काठमांडू असा प्रवास करत असताना बसंते यांनाही आपण काठमांडूला पोहोचणार आहोत असे वाटते आता बसंते सुंदरला अनेक गोष्टी विचारायला उत्सुक आहेत आणि काका काठमांडूला किती वेळा गेले सुंदर म्हणतो भाऊ सामान्यत पण आता मी काही दिवस काठमांडू ऐवजी ललितपूरच्या नाखीपोट नावाच्या ठिकाणी राहीन तिथे माझ्या नातेवाईकाचे घर आहे आणि तू कुठे राहणार रा आहेस बसंती म्हणतात काका मी पहिल्यांदाच काठमांडूला जात आहे मात्र वर्तामोद आणि दमक हेही माझ्यासाठी पहिले आणि नवीन होते रात्री बसचे तिकीट काढण्याच्या बहाण्याने थोडा वेळ वीरता मोडला फिरलो पण बसमध्ये जेवढा दमक दिसतो तेवढाच मला दिसला काठमांडू मध्ये कसे आहे सुंदर मनात विचार करतो कसा तरी हा माणूस माझ्या मागे नाही खबरदारी घेतो तो, तो बसंतेला पुन्हा विचारतो तुम्ही काठमांडू मध्ये कुठे राहता तुम्ही कुठे जात आहात तुम्ही कोणामध्ये राहता आणि भविष्यात तुम्ही कसा अभ्यास कराल बसंत म्हणतात काका माझ्यासाठी हे नक्कीच सोपे नाही मी इथून कोणाला ओळखत नाही पण काठमांडू हे मोठे शहर आहे हळूहळू जुळवून घेतील असे सर्वांचे म्हणणे आहे सुरुवातीला ते कठीण असू शकते आता बघूया काय होते ते मात्र माझ्या वडिलांचा मित्रही इथेच आहे तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषी हरिनारायण असे त्यांचे नाव आहे तो गौरीघाट येथे राहतो सुंदर म्हणतो भाऊ मी ज्योतिषी हरिनारायण यांना ओळखत नाही गौरीघाट नावाची जागा गोशाळे जवळ आहे मी तुम्हाला थोडी मदत करू शकतो बाकीचे काम तुम्हाला करावे लागेल बघा काठमांडू खूप मोठं ठिकाण आहे मी या वाहनातून कलंकी येथे उतरून नक्कीपोट ललितपूर कडे जाईन तुम्ही या बसमध्ये जा आणि बस पार्क मध्ये उतरा आणि पशुपती गोशाळेकडे जाणाऱ्या बसमध्ये चढा आणि गोशाळेत उतरा मग पशुपतीनाथाचे दर्शन घ्या आणि गौरीघाट तिथे वडिलांच्या मित्राला भेटा आणि एक नवीन जीवन सुरू करा पण बघा तो तुमच्या विचारासारखा मित्र असू शकतो तो तुमच्या विचारापेक्षा वेगळा असू शकतो तुमच्या लक्षातही येत नसेल जर तुम्ही वडिलांच्या मित्र भेटू शकत नसाल तर गोशाळेत एक धर्मशाळा देखील आहे अगदी कमी पैशात तुम्ही काही दिवस राहू शकता मी तुझ्या वडिलांचा मित्र नसलो तरी सुंदर लावती म्हणतात तुला माझी आठवण तुझ्या वडिलांचा मित्र आहे मी तुला रू पाचशे मदत करेल आणि पैसेही देईल बसंत घेणे अवघड जाते पैसे ठेव म्हणत तो तुमच्याकडे देतो असे बोलत बोलत बस जवळ जवळ कलंकीला पोहोचली सरते शेवटी सुंदर म्हणतो बघ भाऊ जर तुला वडिलांचा मित्र सापडला नाही तर माझा सर्वात चांगला मित्र खनाल आहे मी तुला त्याचा फोन नंबर देईन तुम्ही त्याला कॉल करा तो अनेक लोकांना ओळखतो जरी तो लोकांना ओळखत नसला तरी त्याच्याकडे लोकांना शोधण्याची क्षमता आहे तो खनालचा फोन नंबर देतो जेणेकरून तुम्हाला खात्री वाटेल आणि शेवटी म्हणाला खनालजींचा फोन बंद असला तरी कॉल विचारात घ्या ती व्यक्ती उपयुक्त आहे परंतु बऱ्याच गोष्टींबद्दल काळजी करू नका आणि माझ्याकडून त्याला गोड आठवण सांगा मी दुसऱ्या कामासाठी आलो आहे बसंते हसतात आणि मान हलवतात कलंकी चौकात बस थांबते सुंदर लावती दुसरी बस घेऊन नाखीपोटच्या दिशेने निघून जातो बसंते त्याच बसने बस पार्क मध्ये पोहोचतात आणि उतरतात दुसरी लोकल बस घेऊन बसंते बस पार्क वरून जाते आणि गोशाळेत उतरते तो गोंधळातच पशुपतीला भेट देतो तो अनेकांना वडिलांचा मित्र मितबूबाबद्दल विचारतो काही लोक त्याचे ऐकत नाहीत जे ऐकतात ते देखील म्हणतात की त्यांना माहीत नाही तो अनेक गोष्टींचा प्रयत्न करतो काहीही काम करत नाही सुंदरने सांगितल्याप्रमाणे तो गौशाळेत पोहोचतो आणि धर्मशाळेत राहतो दुसऱ्या दिवशी पहाटेची परिस्थिती बसंतेचे स्वागत करते खोलीत काल रात्री सारखी जोप येत नसली तरी तो लवकर उठला धर्मशाळेत रात्रीच्या बसपेक्षा हा पलंग चांगला असला तरी त्याला झोप न येण्याचे कारण सध्याची परिस्थिती आणि भविष्याची अनिश्चितता हे गृहीत धरता येईल तरीही बसंते हिंमत हरत नाहीत त्याच्याकडे फोन सेट मोबाईल नसल्यामुळे काठमांडू मधील दिवसांचा सामना करणे त्याच्यासाठी निश्चितच सोपे नाही धर्मशाळेचे गेट उघडताच तो पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी जातो त्यांनी आज केलेला पशुपतीनाथांचा दर्शनाचा अनुभव कालच्या पशुपतीनाथांच्या दर्शनापेक्षा वेगळा आणि श्रेष्ठ वाटतो तो पशुपतीनाथाच्या परिसरात भगवान शंकरांना आनंदाने पाहतोच पण त्याला एक मोठा अनुभवही येतो पशुपती प्रदेशाची भेट त्याला आनंदाची अनुभूती देते ज्या प्रकारचा आनंद त्याने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता तो पशुपती प्रदेशात फिरत असताना तो ठिकठिकाणी थीका फिरू शकतो त्यावेळी पोटात खडखडाट जाणवतो पोटात खडखडाट खड़ा हे नाश्ता खाण्याची वेळ दर्शवते त्याच्यासोबत घड्याळही नवते तो तिथे भेटलेल्या गृहस्थाला विचारतो किती वाजले आहेत ते गृहस्थ क्षणभर बसंतकडे बघतात आणि म्हणतात जवळपास बारा वाजलेत भाऊ बसंते म्हणतात भाऊ निदान पैशा तिथे स्वच्छ शुद्ध साधे जेवण असलेलं हॉटेल कुठे मिळेल गृहस्थ म्हणतात पुन्हा बघून म्हणतो भाऊ तुम्हाला हॉटेलची गरज का आहे तो तिथे जेवण देतो तिथे जा तांदळाची खीर आणि भाजी फुकट घ्या या जागेकडे बोट दाखवत ते गृहस्थ पुढे सरकतात बसंते पुन्हा एकदा गोंधळले इतरांच्या मते त्याच्यासाठी काठमांडू इतके सोपे नव्हते पशुपतीचा प्रवास हा अधिक उद्देशाचा धंदा आहे ही म्हण त्यांनी गावात अनेकदा ऐकली होती आज अचानक ही म्हण त्यांच्या भाजी खाण्यासाठी रांगा लावतात तोही रांगेत बसून गरमागरम खीर आणि भाज्या अधिकाधिक सहज खातो तांदळाची खीर घालताना तो नंतर पैसे मागेल असे वाटले नव्हते पण आधी भेटलेल्या गृहस्थांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास आहे त्यामुळे तो बेफिकीर आहे तांदळाची खीर खाल्ल्यानंतर सर्व तांदळाची खीर खाणारे फिरतात त्यांची कोणालाच पर्वा नाही मग त्याला खात्री आहे अन्न मोफत आहे त्याच्या मनात नेहमी इथे मोफत जेवण असते का असा प्रश्न पडतो उत्तर त्याच्या मनात सापडत नाही आणि तो तिथे भेटलेल्या दुसऱ्या गृहस्थाला विचारतो भाऊ इथे जेवण नेहमीच मोफत असते नाही का तो त्या ते गृहस्थाला त्याने आधी जेवलेल्या जागेबद्दल प्रश्न विचारतो गृहस्थ म्हणतात भाऊ एवढंच नाही तर इथे आणि तिकडे दुपारचं जेवण नेहमी असतं म्हणूनच गृहस्थ आपल्या गंतव्यस्थानी जातात आता काठमांडू मध्ये उपाशी मरणार नाही याची खात्री बसंते यांच्याकडे आहे मात्र तो धर्मशाळेत कायमस्वरूपी राहू शकतो की नाही असा प्रश्न त्याला पडला आहे याची त्याला खात्री वाटते पोट भरल्यावर काय काळजी करायची बसंते इकडून तिकडे परिस्थितीचे निरीक्षण करतात तिथे त्याला किरियापुत्रीची इमारत दिसते कुठे आंघोळीचा ओढा कुठे पंडिताचा गुंजारव कुठेतरी लोकांची प्रचंड वर्दळ आणि बिल्डिंगच्या मागून धूर येताना दिसतो आजचा त्याचा मूळ प्रश्न सुटला पण तो येणाऱ्या दिवसांचा विचार करू लागतो त्याला वडिलांचे मित्र हरिनारायण यांना ओळखणाऱ्या व्यक्तीला भेटायचे आहे आणि तेथे कोणी सापडले आहे का ते विचारायचे आहे मात्र तेथे येणाऱ्या लोकांकडून ज्योतिषी हरिनारायण यांना कोणी ओळखत असल्याचे आढळून आले नाही त्यावेळी ते त्यांना सुंदर लावतीने सांगितलेले आठवते त्यांना काठमांडूतील दमचा खनाल माहीत आहे जरी त्यांना माहीत नसले तरी तो कसा तरी शोधू शकतो तो सुंदर लावती यांनी नोंदवलेला मोबाईल नंबर पाहतो पण फोन करायला मोबाईल नाही तो उपाय शोधतो आणि कोणाचा तरी मोबाईल नंबर डायल करतो तिथून आवाज येतो यावेळी तुम्ही डायल केलेला मोबाईल बंद आहे त्याच्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीही बसंताची सुरुवात पशुपतीनाथाच्या दर्शनाने होते तो काहीसा अनुभवी होत आहे तो अशा अवस्थेत पोहोचला आहे की जणू काही लोकांशी तो परिचित आहे दुपारचे बारा वाजले होते आदल्या दिवशी तिथे जेवण देणाऱ्या व्यक्तीने त्याला फोन करून विचारले भाऊ जेवण करणार आहे का होय बसंत थोडक्यात उत्तराशी सहमत आहेत तो माणूस पुन्हा विचारतो किती लोक आहेत बसंते लगेच उत्तर देतात मी एकटाच आहे माणूस म्हणतो जेवण तयार होत आहे जर तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तर माझ्यासोबत चल तो माणूस पुढे सरकतो अन्नाची व्यवस्था करणारा देणारा काही काही पाहिजे असे सांगतो तेव्हा बसंत त्याच्या मागे जातात ते नदीकाठावर गेले साधू सारखी दिसणारी व्यक्ती तिथे आढळते बसंते अन्नदाता त्या व्यक्तीला सांगतात बाबाजींनी अन्न स्वीकारावे बाबाजी म्हणतात की तो ते खाऊ शकत नाही मग तो दुसऱ्या कोणाकडे जातो आणि पवित्र अन्न घेण्याची विनंती करतो तो म्हणतो की तो खाऊ शकत नाही मग बाबांसारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला जाऊन जेवण घेण्याची विनंती केली जाते त्यालाही जेवता येत नाही असेही तो म्हणतो बसंतेच नव्हे तर बसंते अन्नदातेही आश्चर्यचकित झाले आहेत अन्नदाता बाबाजींना विचारतो की खाण्यास नकार देण्याचे कारण काय आहे एका हुशार लहानाने बाबांना सांगितले की त्याला जेवण मिळू शकते पण त्याला बॉसची परवानगी हवी आहे बसंतेचा अन्नदाता बाबांनी सूचित केलेल्या बोसाबाबांकडे जातो आणि विनवणी करतो प्लीज बाबा जेवायला हवे का बोसाबाबा म्हणतात किती जणांनी खावे बोसाबाबाचा प्रश्न ऐकून अन्नदाता म्हणतो वीस लोकांसाठी अन्न तयार आहे जेवायला हवे बोसाबाबा म्हणतात पोरांनी जेवण खाल्ले तरी चालेल पण पोरं शंभर रुपये देतात तुम्ही सहमत असाल तर ते खातील अन्यथा इतरांसाठी प्रयत्न करा बोसाबाबाचे उत्तर ऐकून बसंत आश्चर्यचकित झाले पण अन्नदात्यालाही ते पाहून आश्चर्य वाटले आणि म्हणतात बाबाजी पुन्हा सुचवतात त्रास देऊ नका पण त्या वर्तुळात पैसे घेतल्याशिवाय जेवायची परंपरा नाही शेवटी केतरने भोसाबाबाची विनवणी केली पन्नास बाबाजींना जेवावे लागले त्यानंतर भोसाबाबा एकट ठेवतात पन्नास रुपयांत खायचे असेल तर जास्त खाण्याची सक्ती करणार नाही पन्नास रुपये दराने खाद्यपदार्थ देण्याचा करार केला जातो बसंत आणि अन्न देणारे वीस बाबा सदृश्य व्यक्तींसोबत जेवायला गेलेल्या ठिकाणी परततात अन्न तयार आहे प्रत्येक जण धाई जेवतो आणि पैसे घेऊन आपापल्या मुक्कामाला जातो पण बसंतीला हा विचित्र प्रसंग सापडतो तो पाहताच राहतो बसंते तेथे निरीक्षण करीत आहेत अन्न उत्पादकाच्या नातेवाईक किरियाचा आज शेवटचा दिवस आहे भेटायला येणा या लोकांची रांग पुढे चालू असते नातेवाईकांना खाण्याची विनंती केली तरी ते एकच फळ खातात असे निमित्त करून पशुपतीचा भिकारी उपाशी मरत नाही ही म्हण गावात बसंते यांनी ऐकवली होती ही म्हण आज त्याच्या मनात पछाडली होती बसंते तो दिवस तसाच घालवतात संध्याकाळी तो धर्मशाळेत जाऊन झोपतो आदल्या दिवशीच्या झोपेमुळे त्याला चांगली झोप लागते तो झोपेत असताना स्वप्न पाहतो खनाल त्याच्या स्वप्नात येतो खनालची त्याच्या वडिलांचे मित्र ज्योतिषी हरिनारायण यांच्याशी असलेली ओळखही जुनी आहे कारण खनालने त्याला मेटूबा भेटायला लावले त्या रात्रीच्या स्वप्नाने त्याला आनंदी आणि सुरक्षित केले बसंते सकाळी लवकर उठतात बसंते धर्मशाळेत स्नान करून पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन लवकरच परतले बहुतेक लोक धर्मशाळेत जास्त काळ राहत नाहीत ते येतात काही दिवस थांबतात आणि मग निघून जातात बसंते यांना आपला धर्मशाळेतील मुक्काम लांबणार असल्याची भीती वाटते खनालला फोन करून भेटण्याचा तो विचार करतो तो सशुल्क अन्न घेण्याऐवजी मोफत अन्नाच्या व्यवस्थेकडे जातो तांदळाची खीर आणि भाजी खूप खातात आणि तो एका माणसाच्या मोबाईल वरून कॉल करतो खनालचा फोन वाजतो तेव्हा बसंतेचे मन आनंदित होते बसंते म्हणतो नमस्कार खनाल अंकल नमस्ते खनाल विचारतो हॅलो तुम्हाला कोणाशी बोलायचे आहे बसंते म्हणतात मी पाचथरचा थरचा बसंते आहे तरीही मी तुला भेटले पाहिजे मी गोशाळेतील धर्मशाळेत राहते खनाल विचारतो धर्मशाळेत का बसंती उत्तरतात काका मी पहिल्यांदा काठमांडूला आलो मला तुमचा फोन नंबर दमच्या सुंदर लावती यांनी दिला होता खनाल विचारतो आणि तो सुंदर गेला बसंते उत्तर देतात तो कलंकीहून निघून ललितपूरच्या दिशेने निघाला होता काय काम आहे खनाल आणि त्याने माझा नंबर का दिला बसंते म्हणूनच तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र ओळखता खनाल तुमच्या वडिलांचे मित्राचे नाव काय आहे ते काय करतात बसंते ज्योतिषी हरिनारायण गौरीघाट येथे राहणारे ज्योतिषी हरिनारायण दाई नाहीत का बसंते म्हणतात हो हो तो गौरीघाटात राहतो खनाल अहो मुला हे कर आणि आता तू धर्मशाळा सोड बसने इथे या बाबा महाल सामान घेऊन आधी येतो बसने या बाबर महाल चौकात आल्यानंतर खाली उतरून वाणिज्य विभागाच्या मागे यावे खनाल यांना सर्व दुकानदार ओळखतात जरा लवकर या चल पैशाची व्यवस्था करू मला काळजी वाटली ते म्हणतात ठीक आहे काका खनाल यांच्याशी झालेल्या संवादानंतर बसंते यांचा सगळा गोंधळ संपतो अशी लाट त्याच्यावर का आली तो स्वतः अनभिज्ञ आहे पाच दिवसांचा धर्मशाळा मुक्काम संपवून बसंते यांनी बाबरमहल्ला बस पकडली त्याला वाटले बसमध्ये असताना काका खनाल कसे आहेत बस प्रत्येक स्थानकावर थांबते आणि तासाभरात बाबरमहल्ला पोहोचते बसंती येथे सामानासह सा बसमधून उतरा बाबा महालवरून आत गेल्यावर एका हॉटेल समोरील लांब बाकावर काही लोक बसून गप्पा मारत आहेत बसंते बाजूला जाऊन विचारतो खनाल काका इथे कुठे राहतात त्या लांबलचक बसलेल्या माणसांपैकी एकाने उलट प्रश्न विचारला खनाल दमसा बसंते डोके हलवून हो सूचित करतात तेवढ्या तिथे बसलेल्यांपैकी एक जण उठला आणि थोडासा रस्त्याच्या दिशेने आला आणि बसंते यांना रस्ता दाखवला इथून सरळ पुढे जाऊन थोडेसे डावीकडे वळण घेऊन उजव्या बाजूचा रस्ता धरून पुढे जा आणि कुठे वाकता असे विचारले तर खनाल प्रत्येक दुकानदाराला ओळखतो तुम्ही नक्की पोहोचाल जा विचारा तुम्हाला विचारायचे असेल असे तर चालणाऱ्यांना विचारू नका ज्या दुकानदाराला माहित नसेल त्यांना विचारा बसंत खुश झाले खनाल काकांची लोकप्रियता चांगली आहे थोडा वेळ चालल्यावर तो एका दुकानात विचारतो तो थोडं पुढे म्हणतो आणि मग थोडं पुढे विचारतो आणि तिथून थोडं पुढे म्हणतो तो विचारत जातो काका खनाल दुसऱ्या बाजूला बसले आहेत दुकानदारांमध्ये खनाल काकांची लोकप्रियता हे देखील एक खास कारण असू शकते काहीही झाले तरी ते खनाल अंकल यांच्याकडे जातात खनाल काका खोलीत बसले आहेत एक स्वयंपाकघर खोली आणि दुसरी बेडरूम बेडरूम मध्ये दोन बेड आणि किचन मध्ये एक बेड आहे खनाल दोन मुलांसह चार जणांचे मामाचे कुटुंब मनमोहक स्वभाव असणारा खनाल हुशार पण मदतगार होता बसंते यांना चांगला प्रतिसाद मिळाला काका खनाल यांनी आपल्या मुलाला जाऊन दूध साखर घालून चहा बनवण्यास सांगितले दाकटा मुलगा बारावीत शिकतो पण वस्तू घ्यायला जायला घाबरतो वडील लोक म्हणतात की सगळीकडे फक्त पैसे भरायचे आहेत मला जायला लाज वाटते मुलगा म्हणतो खनाल म्हणतो थोड़ा पुढे दुकानात जा बाबा तुला देतील असं सांग मुलगा बराच वेळ येऊन दूध साखर घेऊन येतो बसंते खनाल अपार्टमेंट मध्ये खूप खुश आहेत खरे तर खनालच्या कुटुंबाचे मूळही पंचथर आहे त्यामुळे ते भावनिकदृष्ट्या जवळ आहेत बसंते यांच्या वडिलांचे मित्र हरिनारायण यांच्याशी खनालची चांगली ओळख हो आहे आणि तो त्यांना वेळोवेळी भेटतो खनाल यांना ज्योतिषी हरिनारायण यांची कुंडली चांगली माहीत आहे जे अनेक जन्म तक्ते पाहतात खनाल आणि बसंते यांची बडबड चांगलीच रंगली खनाल म्हणतो बो दोन दिवस माझ्याकडे रहा त्यानंतर मी तुला तुझ्या वडिलांच्या मित्राच्या घरी घेऊन जाईन बसं ठीक आहे काका का। खनाल मी तुला उद्या काठमांडूच्या आसपास दाखवतो काठमांडूलाही भेट द्यावी बसंते एका दिवसात एवढ्या मोठ्या शहराला भेट देता येईल का काका का। खनाल म्हणतो प्रवास कसा करायचा हे कळायला हवं मजा येते काळजी करू नकोस मुला बसंते म्हणतात ठीक आहे बसंत खनाल कुटुंबातील सर्व सदस्यांना ओळखतात त्याला वाटते की प्रत्येकजण मजेदार आहे अगदी जवळच्या नातेवाईकांचे कुटुंब वाटते पुढचा उजाडतो खनाल अपार्टमेंट मध्ये सकाळी पत्रकार वर्तमानपत्र फेकतात खनाल सकाळी चहा नाश्ता करताना ती सर्व वर्तमानपत्रे वाचू शकतात सकाळी खनाल यांना भेटायला येणाऱ्यांची गर्दीही चांगली असते बसंते यांच्या म्हणण्यानुसार खनाल यांच्या ओळखी राजापासून लोकांपर्यंत नेपाळ पासून अमेरिकेपर्यंत आहेत चहा नाश्ता झाल्यावर खनाल बसंतेला काठमांडूला फिरायला जायचे आहे असे सांगून तयार करतो दुचाकीला दोनदा किक मारल्यानंतर बाईक सुरू होते नाश्ता करून त्यांनी बाईक घेतली आणि काठमांडूला भेट देऊन परत या असे सांगून खनालला गेले ते थेट बाईकने खनाल रत्न पार्क गाठतात दोन मिनिटात त्याने रत्नपार्कचे वर्णन केले आणि बाईक पुढे केली त्यानंतर हनुमान झोका पोलीस कार्यालयात आणि मग ते सुंदरा जेल दाखवतात मग ते सिंह दरबारभोवती फिरतात आणि शेवटी ते पशुपतीला घेऊन घाटे वैद्यच्या खाली असलेल्या ब्राह्मणाला प्रदक्षिणा करतात आणि बाईक वर परत बाबर ला येतात खोलीत अन्न तयार केले जाते ते अन्न खातात जेवल्यावर बसंते काकांना विचारतात काका काठमांडू सगळं आहे चक्कर मारा खनाल तेच मुलगा काठमांडू ज्यांना समजते त्यांच्यासाठी सोपे ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी अस्वस्थ बसंते समजायला सोपं आहे काका खनाल म्हणतो मुला तुला हळूहळू समजेल कोण काळजी घेतो बसंते हो खनाल माझी उद्या तातडीची मीटिंग आहे परवा सकाळी मी तुला तुझ्या वडिलांच्या मित्राच्या घरी घेऊन जाईन तयार राहण्यासाठी आज या भोवती फेरफटका मारा वाढलेला कुत्रा काळवीट मारत नाही चा विचार करा बसंते यांना खनाल काकांच्या गोष्टी समजणे ही अवघड आहे तुम्हाला समजले किंवा नसले तरी लोक चांगले आहेत असे तुम्हाला वाटते त्या संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी तो एक तास बाबरा महालाभोवती फिरतो बसंतेची कल्पना आहे की तो लवकरच आपल्या वडिलांच्या मित्राला भेटेल आणि तिचे भविष्य सुंदर असेल आज मोकळा वेळ असताना तो पत्र लिहून वडिलांना पाठवत आहे पोस्ट ऑफिसचे शाखा कार्यालय बाबर महल येथे आहे त्याला पत्र पोस्ट करणे देखील सोपे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी खनाल बसंतेला ज्योतिषी हरिनारायण यांच्याकडे घेऊन जातो आणि तिला त्याच्या दुचाकीवर बसवतो खनाल हरिनारायणच्या घरी पहारा देत असल्याने ते लगेच पोहोचतात भर रस्त्यात बसंते यांच्या मनात अनेक गोष्टी खेळतात दरम्यान ते ज्योतिषी हरिनारायण यांच्या घरी पोहोचतात ज्योतिषी हरिनारायण यांच्या घरात बसंते अपेक्षेपेक्षा मोठे कंपाऊंड आहे ज्यामध्ये आठ किंवा दहा गाड्या बसू शकतात ज्योतिषी हरिनारायण यांची गाडी ही महाग गा आहे तळमजल्यावर ज्योतिषी हरिनारायण यांची ड्रायव्हरची खोली आहे एकूणच नेपाळमधील उच्च सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रवेश असलेले लोक तसेच भारतीय वंशाचे कौटुंबिक लोक आणि व्यापारी ज्योतिषी हरिनारायण यांची सेवा घेण्यासाठी येतात ज्योतिषी हरिनारायण यांची जीवनशैली खानदानी आहे खनालला पाहताच ज्योतिषी हरिनारायण त्याला मिठी मारतात त्यांची आत्मीयता खूप घट दिसते खनाल आणि बसंतेरे यांचे तिसऱ्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीत भव्य स्वागत करण्यात आले चहा तिथेच दिवाणखान्यात येतो प्रत्येक जण एकमेकांना उघडपणे ओळखतो हरिनारायणची ची पत्नीही दिवाणखान्यात येते खनालची ज्योतिषी कुटुंबाशी असलेली ओळख खूप मागे जाते ज्योतिषी विधींच्या बाबतीत तरबेज असतात तर खनाल हे व्यावहारिक बाबींमध्ये निपुण असतात खनाल ज्योतिषी हरिनारायण आणि बसंते यांच्यातील संबंधांबद्दल नवीन तथ्ये उघड करतात खनाल म्हणतो ऐक भाऊ तू विद्वान आहेस हे मला मान्य आहे पण जीवनाचे एक रहस्य आहे जे रहस्य तुला आजपर्यंत माहीत नसेल ज्योतिषी खनाल भाऊ हे काय आहे खनाल आज मी इथे आयुष्यातील महत्वाचा प्रसंग सांगत आहे आजचा योगायोग ही असा आहे की तो उघड करावा लागेल कारण आज इथे वहिनी आहेत तू आणि मी तुम्हाला ऐकायचे असेल तरच सांगायचे आहे नाही तर सांगू नका हरी भाऊ ज्योतिषी आज सांगायलाच हवं खनाल भाऊ खनाल कथा रोचक महत्वाची आणि आज सांगायला योग्य आहे ज्योतिषी विलंब न लावता आता ऐका खनाल मग ऐका हरिनारायण भाऊ आणि वसंताचे वडील लहान असताना मैत्रीत सामील झाले नाहीत मी भावाच्या वडिलांना महान पिता मानत होतो वडिलांचे भावावर खूप प्रेम होते हरिभाऊ जन्मापासूनच खूप आजारी होता डोंगरावर कितीही औषधोपचार करूनही उपयोग झाला नाही त्यानंतर वडील धनकुटा या हरिभावाची ओळख दाखवण्यासाठी गेले ज्योतिषाने विधी पद्धती पाहिल्यानंतर हा मुलगा जिवंत राहण्याची शक्यता नाही ते म्हणतात की ग्रहांची स्थिती अतिशय कठोर आहे हरीभावाचे वडील काय होणार याची खूप काळजी करतात आणि उपाय विचारतात ज्योतिषी म्हणतो त्याच वयाच्या मुलाशी मैत्री करा पुत्राची ग्रहस्थिती उलटी आहे काही झाले तर मुलाचे होईल ते म्हणाले की मी मेले तरी तोच मुलगा मरेल त्यावेळी हरीभाऊ तीन वर्षांचा होता मैत्रीसाठी त्याच वयाचा मुलगा शोधत असताना बसंते यांचे वडील सापडले आणि मैत्री झाली मृत्यूच्या दिवसापासून हरिभाऊ आजारी पडणे थांबले आहे वडील काळजीत होते तुळबुबा म्हणजे हरिबंधूचे वडील त्यांचा मुलगा कसा आहे हे शोधायला गेल्यावर त्यांनी काही कपडेही आणावेत बसंते यांचे वडील वेळोवेळी आजारी असतात आणि पुन्हा हरिभाऊ पाच वर्षांचा झाल्यावर हरिभावाचे वडील ज्योतिषाला भेटायला गेले माझ्या मुलाची अभ्यासाची वेळ आली आहे मला माझ्या मुलाला ज्योतिष शिकवायचे आहे की नाही अशी विचारणा करण्यात आली आहे गोष्टी खूप चांगल्या आहेत असे सांगून ज्योतिषाने हरिभावाच्या वडिलांना योग्य सल्ला दिला आहे त्याच ज्योतिषाने वानस येथील एका गुरु आश्रमाचा पत्ता दिला आणि त्याला वाचनासाठी पाठवण्यास सांगितले आश्रमात वडिलांनी हरिभावाला शिक्षणासाठी नेले आणि तुम्ही ज्योतिषी आणि विद्वान झाला आहात हरी बंधू ज्योतिषी किंवा पंडित होण्याचे छोटेसे रहस्य मला तुमच्या वडिलांनी फार पूर्वी सांगितले होते कोणाला सांगू नकोस असे सांगितले पण आज बसंते यांना उच्च शिक्षण घ्यायचे असल्याने ते धाडसाने पाचत राहून काठमांडूला आले आहेत माझ्या वडिलांचे मित्र हरिनारायण ज्योतिषी ओळखतात रस्त्यात विचारले आजचा दिवस मजबूत आहे मी कुठे आलो इथे आणले आता हरिनारायण भाऊ बसंते तुमचा कारभार आहे जितके वाचायचे आहे तितके शिकवल्यानंतर ते नक्कीच तुमची सेवा करेल खनाल हे प्रकरण इथेच संपवतात उपस्थित सर्वांचे कान व्यवस्थित ताट झाले आहेत सर्वांनी ती कथा आवडीने ऐकली ज्योतिषी हरिनारायणाची बायको बसंतेचा हात धरून म्हणते जाऊ दे मुला आंघोळ झाली पाहिजे मग खावे लागेल मी तुम्हाला खाली जागा दाखवतो बसंते तिच्या मागे येतो खनालही तिथून रजा मागून निघून जातो ज्योतिषी हरिनारायण ही आपले काम सुरू करतात आता बसंत ज्योतिषी हरिनारायण यांच्या घरातील सदस्यासारखे झाले आहेत नशिबाचे लिखाणही अप्रतिम आहे कालपर्यंत ओळख नसलेली व्यक्ती आज स्वतः सारखीच खरी व्यक्ती आहे बसंते यांनी वडिलांच्या मित्राचे घर त्यांच्या विचारांनुसार सोप्या पद्धतीने शोधून काढले आहे त्याला खात्री आहे त्याला कोणत्याही प्रकारचा ताण नाही तो मनात विचार करतो की मी माझ्या वडिलांची आणि आईची प्रामाणिकपणे सेवा करीन मला जे काम सोपवले आहे ते मी करीन सुरक्षित स्थळी पोहोचताच त्याला पुन्हा एकदा त्याचे वडील आणि भावाची आठवण होते वडिलांनी शेळ्या विकून जमवलेले पैसे त्याला आठवतात चालताना काय बोलले होते ते आठवते सुंदर लावतीची सूचना आठवते आणि पशुपती गोशाळेतील धर्मशाळेचा आठवतो सर्वांचे आभार आणि त्याला आठवते की देवाने त्याला बोट धरले आणि त्याला त्याच्या मित्रांसह सोडले खनाल काकांना इथे आणण्यात मदत केल्याबद्दल तो धन्यता मानतो त्याला वाटते की तो एक महान व्यक्ती आहे आणि त्याचे मनापासून आभार मानतो आता बसंत आपल्या वडिलांच्या मित्राला फक्त बाप म्हणतो आणि आईला बायको म्हणू लागतो ज्योतिषी हरिनारायण यांच्या पत्नीचा मुख्य सल्ला आणि भूमिका म्हणजे बसंते अशा प्रकारे संबोधित करतात ज्योतिषी हरिनारायण यांनी वानरात शिक्षण घेतल्याने त्यांचा भारतीयांवरही प्रभाव आहे त्याचप्रमाणे नेपाळमधील आर्थिक सामाजिक आणि राजकीय पोहोच असलेले लोक त्यांचे ग्राहक बनले आहेत हरिनारायण यांनी भरपूर पैसा कमावला आहे त्यांची दोन मुले ऑस्ट्रेलियात शिकत आहेत त्यांना नेपाळ मध्ये यायचे नाही पन्नाशीतली एक स्त्री आहे जी स्वयंपाक का घरात काम करते आणि घर साफ करते तळमजल्यावर एका खोलीत एक खाजगी चालक आपल्या कुटुंबासह राहतो गेटवर एक सुरक्षा रक्षक उभा आहे जी चार गटातून घेतली जाते स्वयंपाक आहे खूप भानसे म्हणते काकी तिची खोलीवर आहे आणि विविध पूजेच्या वस्तू किचनच्या शेजारी असलेल्या खोलीत आहेत घराच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्याची खोली, खोली त्याच मजल्यावर इतर खोल्या आहेत तिसऱ्या मजल्यावरील खोलीत ज्योतिषी हरिनारायण आणि त्यांच्या पत्नीची बेडरूम आहे एक मोठी खोली आहे ते हवे तेव्हा खोलीत झोपतात घराच्या दुसऱ्या मजल्यावर बसंतांसाठी एक खोली दिली आहे येथे एक मोठा हॉल देखील आहे जो ग्रंथालय म्हणून वापरला जातो पाहुण्यांना राहण्यासाठी दोन खोल्या वापरल्या जातात ज्योतिषी हरिनारायण यांनी त्यांना मिळालेले सन्मानपत्र आणि प्रमाणपत्रे तळमजल्यावरील सर्व खोल्यांमध्ये ठेवली आहेत घराच्या स्थितीची सर्व माहिती घेतात अतिथींच्या खोलीपैकी एक खूप लांब आहे आणि दुसरी थोडी लहान आहे ज्योतिषी हरिनारायण त्या लांबच्या खोलीत बसून ग्राहकांची सेवा करत असत बाहेरची खोली वेटिंग रूम म्हणून वापरली जात होती बसंते यांचेही नियमित कामाचे वेळापत्रक होते तिथे प्रवेश करताच त्याच्याकडे मोबाईलही आला तो सकाळी कॅम्प्स मध्ये अभ्यासाला जातो आता दहा वाजल्यापासून बसंतेची नोकरी ज्योतिषी हरिनारायण यांच्या घरी निश्चित झाली आहे बसंते ज्योतिषी हरिनारायण यांचे स्वी सचिव म्हणून काम करू लागले ज्योतिषी हरिनारायण यांच्या कामाच्या वेळापत्रकाची व्यवस्था करणे ग्राहकांचे वेळापत्रक व्यवस्थित करणे आणि समोर येणारी इतर कामे करणे ही त्यांची जबाबदारी आहे बसंती आल्याने ज्योतिषी पत्नीचा कामाचा ताण बराच कमी झाला आहे ती निवृत्त कर्मचाऱ्यासारखी आरामशीर आणि आनंदी दिसते ज्योतिषी हरिनारायण सकाळी उठतात त्याच्या नित्यक्रमानंतर बातम्या अपडेट करतात आणि स्वयं अभ्यास करतात नऊ ते दहा वाजेपर्यंत ते जेवतात आणि ग्राहकांना सेवा देतात जेव्हा त्याला तुमच्या सारख्या सुखद परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा मी व्यवस्थापित करेन तो खूप आनंदी होतो आता बसंत या स्थितीला पोहोचले आहेत त्यामुळे काठमांडूचा समाज वास्तववादीपणे समजून घेण्याची आणि सामाजिक परिस्थितीची व्याख्या करण्याची क्षमता त्यांच्यात आहे असे त्यांना वाटते वसंते यांनी नोकरी सुरू केल्यानंतर ज्योतिषी हरिनारायण यांनाही येणाऱ्या लोकांचे म्हणणे ऐकावे लागले कल्पना येण्यासाठी बसंते यांना आत बसलेल्या क्लायंटच्या शेजारी एका छोट्या बसण्याची व्यवस्था केली जाते हे ग्राहकाला कळू नये म्हणून केले जाते बसंते हे प्रत्येक ग्राहकाच्या समस्या समस्या ऐकू शकतात हे यावरून स्पष्ट होते सर्वांमध्ये ज्योतिषी हरिनारनचे केंद्र देखील स्थापित केले आहे कारण ते एक गुप्त आणि विश्वसनीय आहे एके दिवशी एक ग्राहक महागड्या गाडीतून येतो तो, तो खूप घाबरलेला आणि काळजीत आहे दिसतात ते उंच गोरे दिसतात जे सुमारे पासष्ट वर्षांचे आहेत सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवीन व्यक्ती आपल्या समस्या सांगण्यासाठी आणि त्यांचे निराकरण शोधण्यासाठी हरिनारायण यांच्या समोर मांडलेल्या आसनावर बसते ती व्यक्ती व्यवसायाने ज्येष्ठ वकील आहे ज्योतिषी म्हणतात नमस्कार आपण बसूया या केंद्रात आल्यानंतर जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन लोकांना शांती मिळते त्यानंतर लोक आयुष्यभर आनंदाने जगू शकतात ती तशीच आहे तुम्ही काय बोलत आहात ते मला सांगा ज्येष्ठ वकील म्हणतात गुरुजी जो तेच सांगायला आला होता माझे मनही खूप अस्वस्थ झाले आहे कदाचित ते जीवनाच्या कर्मांचे फळ असेल ज्योतिषी म्हणाले बरोबर लोक जाणून बुजून किंवा नकळत चुकीची कृती करू शकतात ज्यातून अशांततेची बीजे रोवली जातात कधी कधी चांगले काम करतानाही परिस्थितीमुळे मनात गडबड निर्माण होते ज्येष्ठ वकील होय गुरु ज्योतिषी जसे तुम्ही डॉक्टर कडे जाता तेव्हा तुम्हाला सर्व रोग सांगावे लागतात दाखवावे लागतात अवघड अवयवांचे गुप्त अवयवांचे आजारही सांगायला हवेत त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यांबद्दल सांगावे लागेल तुम्हाला पहिल्यापासून यादी सांगावी लागेल ती एक प्रकारे तुमची जीवनकथा सांगायला हवी त्यानंतर उपाय सहजपणे बाहेर येईल ज्येष्ठ वकील म्हणतात जशी क्रिया फळासारखी असते कदाचित माझ्याकडून खूप चुका झाल्या असतील त्यामुळे आज मी अस्वस्थ आहे ज्योतिषी माझ्या समोर जीवनाची गोष्ट सांगा ज्येष्ठ वकील गुरु मला माफ करा असे म्हणत जीवनकथेला सुरुवात करतात गुरु मध्यम वर्गीय कुटुंबातील मूल असल्याने माझे शिक्षण सामान्य पद्धतीने सुरू झाले शिक्षण घेतल्यानंतर मी वकील झालो कायदेशीर व्यवसाय क्षेत्र मजबूत होईल आणि भरपूर उत्पन्न मिळेल असे वाटले होते परंतु कायदेशीर व्यवसाय क्षेत्रात सुरुवातीला वकिलांकडे चहासाठीही पैसे नसतात ग्राहकांचा विश्वास नाही सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर व्यापक ज्ञानाचा अभाव आहे बार असोसिएशनही फारसे महत्व देत नाहीत तळांमध्येही काळजी न घेणे कठीण आहे मी बेरोजगारी सारख्या परिस्थितीत पोहोचलो त्यानंतर जगणे कठीण होईल असे वाटू लागले पुढे काय करायचे ते माझ्या मनात खेळू लागले एक दिवस एक कल्पना सुचली तुमची स्वतःची लॉ फर्म उघडा आणि महिलांच्या समस्या आणि समस्यांवर मोफत सेवा द्या आणि बातम्या पसरवा त्यानंतर काही महिला आपल्या समस्या सांगण्यास याचिका लिहिण्यास काही तक्रारी लिहिण्यास येऊ लागल्या माझी लॉ फर्म थोडी चालत असल्यासारखी वाटायला लागली होती आता हळूहळू अजून काही लोक यायला लागले हळूहळू उत्पन्न वाढीचे कामही सुरू झाले त्या दिवसापासून मला समजले की मी एक वकील आहे आणि मी कधीही पैशासाठी मागे वळून पाहिले नाही वकिलीच्या खर्चाने माझी कीर्ती वाढत होती छान मुलींचे क्लायंट आल्यावर मला छेडछाड आवडू लागली त्यावेळी माझे लग्न झाले असतानाही मी ऑफिस मध्ये आलेल्या सुंदर मुलींची छेडछाड आणि स्पर्श करू लागलो हळूहळू सवय वाढत गेली त्यानंतरच्या काही दिवसांत शारीरिक संबंध ठेवून सेवा शुल्क भरू न शकणाऱ्या महिलांना मी सेवा देण्यास सुरुवात केली वकिलांच्या वर्तुळात जात असताना कमावते वकील म्हणून हेवा वा करणारे मित्रही बाहेर येऊ लागले दिवस जात होते मला ती वेळ योग्य वाटली दिवसेंदिवस आर्थिक विकास होत होता त्याच्या बायकोला वेळोवेळी शंका येत असली तरी तो कमावता नवरा आहे याचा तिला आनंद होता आई वडील सासू सासरे सगळे खुश होते पूर्वी मी दुचाकीने चालत होतो आता मी कारने चालतो हो समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही मी सुरू केला समाजात मी एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून प्रस्थापित झालो देशात राजकीय पक्ष होते वेगवेगळे पक्ष मला त्यांच्याकडे आकर्षित करत राहिले मी सुसंगतता शोधत पक्ष बदलत असे व्यावसायिक दृष्ट्या माझी लॉ फर्मही खूप प्रस्थापित होती अलीकडच्या काही दिवसांत माझेही सामान्य वकिलावरून ज्येष्ठ वकील बनले आहे ज्येष्ठ वकील कसे व्हायचे याचा अनुभवही घेतला नवीन प्रवेश करणाऱ्या वकिलांना माझ्या लॉ फर्म मध्ये शिकण्यासाठी यायचे होते मी मुलगा शिकाऊ वकिलांपेक्षा मुलीच्या वकिलांना प्राधान्य देत असे त्यांनीही माझ्यासोबत हँग आऊट केले नव्याने दाखल झालेल्या वकिलांच्या मुली हळूहळू माझ्या तावडीत आल्या हळूहळू मी त्यांना बाहेरच्या जिल्हा न्यायालयात आणि सभांनाही घेऊन जायचो माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अनेक मुली माझ्या मैत्रिणी झाल्या मी वेळोवेळी त्यांच्याशी संबंध निर्माण करायचो मी त्या संस्कृती तितके गुंतले होते की शिकाऊ वकील गरोदर राहायचे मी त्यांना आई होण्यापासून रोखू शकलो नाही माझ्या सामाजिक आदराचा फायदा घेऊन मी त्यांची लग्ने लावायचो मी काही खर्च करायचो अनेक मुली चांगल्या ठिकाणी आहेत त्यांनी आपले घर आणि व्यवसाय सन्मानाने चालवला आहे काहींचे नुकसानही झाले आहे मी अनेक लोकांनी रिअल इस्टेट विकत घेतली आहे माझ्या चाळीस वर्षांच्या कायदेशीर कारकिर्दीत मी पाचशेहून अधिक महिलांची चांगली सेवा केली आहे मात्र हृदयात शांतता नाही आता माझ्या मातारपणात मला अनेक महिलांच्या धमक्यांना सामोरे जावे लागत आहे मलाही ब्लॅकमेलिंग मध्ये पडाव लागलं मी खूप अस्वस्थ आहे माझ्या कमाईमुळेच मी अनेकांना आर्थिक आधार देऊ शकतो कमावण्यासाठी तुम्हाला युक्त्या मिळवाव्या लागतील माझ्या कायदेशीर व्यावसायिक प्रवासात अनेक युक्त्या झाल्या आहेत एकदा उद्योग मंत्र्यांनी मला फोन केला मी गेलो तो म्हणाला तुम्हाला अनेक उद्योगांमध्ये सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे तुम्हाला सगळीकडून दहा कोटी मिळतात पण फक्त चाळीस टक्के तुझे साठ टक्के माझे आयकर ते प्राधिकरणापर्यंत कोणताही फरक न करता एक फाईल तयार करा आणि सबमिट करा मात्र दिवसभर नेत्यांच्या भोवती फिरणे आणि संध्याकाळी उद्योगपतींकडे जाऊन गप्पा गोष्टी करणे ही माझी सवय होती ब्रँड म्हणून नाव कमावल्यानंतर तो कोर्टात युक्तिवाद करण्याच्या फीपेक्षा शेकडोपट जास्त फी कोर्टाबाहेर वाद घालण्यासाठी घेत असे शासनाकडून आलेल्या अडचणींना जोडून विविध कामेही करण्यात आली आजकाल मी माझ्या लॉ फर्म मध्ये शिकण्यासाठी गेलेल्या विधी व्यावसायिकांचा बळी झालो आहे मला ब्लॅकमेलिंग आणि फोनचा छळ होत आहे मी पोलिसांकडेही जाऊ शकत नाही ज्याचा समाजात आदर आहे मला ते गमवायचे नाही माझे मन खूप तणावात आहे गुरुंनी मला शांतीचा मार्ग सांगायला हवा होता ज्योतिषी मी तुम्हाला सर्व यादी सांगितली ठीक आहे घाबरू नका त्याचा दोष दूर होईल पुढील सोमवारी ग्रहशांती मंत्राचा जप करावा त्याची एक लाख पन्नास हजार खरेदी करण्यासाठी वकील म्हणतात स्लीप घेऊन ठीक आहे गुरु ज्येष्ठ वकील बाहेर पडल्यानंतर ज्योतिषी हरिनारायणही बाहेर पडतात तिथल्या मागच्या बाजूला बांधलेल्या केबिन मधून बसंते बाहेर येतो त्या दिवशीचे मुख्य ग्राहक ज्येष्ठ वकील त्यानंतर बसंते यांनी सर्वसामान्य ग्राहकांबाबत चर्चा करण्याची गरज नाही पाचथरच्या डोंगराळ गावात जन्मलेल्या आणि तेथील वातावरणात वाढलेल्या बसंतेला आजकाल काठमांडूच्या कटकारस्थानी समाजाची जाणीव होते या वातावरणातून त्याला विविध गोष्टींची जाणीव होते ज्योतिषी हरिनारायण नसतानाही ते निष्ठेने काम करतात आई आणि वडील दोघेही त्याच्या चिकाटीने आणि मेहनतीवर खुश आहेत बसंती आल्यापासून ज्योतिष केंद्र उजळून निघते सकाळी जेव्हा ते कॅम्प्स मध्ये अभ्यासासाठी गेले तेव्हा त्यांचे मित्रच नव्हे तर त्यांचे शिक्षकही बसंते यांच्या अनुभवांनी प्रभावित झाले तो अभ्यासात प्रावीण्य मिळवतो बाबा ज्योतिषी हरिनारायण यांच्याबद्दलचा आदर माझ्या मनात कायम आहे तो आपल्या आईबद्दल समान आदर दाखवतो आणि तो ग्राहकांप्रती समान आदर दाखवतो नऊ वाजण्याच्या सुमारास बसंते कॅम्प्स मधून येत असताना ज्योतिषाने बसंतेला विचारले तू नेहमी कॅम्प्स मधून लवकर का येतोस बसंते नाही बाबा मी माझा कॅम्प्सचा अभ्यास कव्हर करेन आणि माझे काम खराब होऊ देणार नाही ज्योतिषी तू आल्यानंतर माझे वडील मला म्हणाले काय शोधत आहेस आणि ऐका उद्या ऐका व्ही आय पीने वेळ काढला आहे आजही तसंच ऐकतोय का बसंते हो त्या दिवसाच्या कामानंतर संध्याकाळी झोपायला जाताना बसंते कल्पना करतात पूर्वीसारखे वकील येणार की कोण येणार शेवटी तो विचार करतो अहो तुला उद्या कळेल की तुला डोकेदुखी का आहे दुसऱ्या दिवशी लवकर येतो आणि आदल्या दिवशी ज्योतिषाने बाबांना काय आठवण करून दिली होती ते त्याला चांगले आठवते सकाळी दहाच्या सुमारास काळ्या रंगाची महागडी गाडी ज्योतिष केंद्राच्या मैदानात शिरली तळाशी असलेले सुरक्षा कर्मचारी गाडी एका बाजूला ठेवण्यास मदत करतात त्या गाडीचा ड्रायव्हर खाली खोलीत मॅगझिन बघत बसतो तर त्यात त्या येणारे व्ही आय पी ग्राहक ज्योतिषी हरिनारायण यांच्या सेवा केंद्रात पोहोचतात त्या व्ही आय नियमानुसार त्यांच्या सीट बसवले जाते आजचे व्ही आय पी सुद्धा चौसष्ट आणि पासष्टी सारखे दिसतात ज्योतिषाशी सुरुवातीच्या संभाषणात बसंते यांना कळते कि ती व्यक्ती नुकतेच निवृत्त न्यायाधीश आहे ज्योतिषी येईपर्यंत बसंते यांनी चांगला वकीलही पाहिला नव्हता न्यायाधीशाचे काय आज त्यांना वकिलाची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आज न्यायमूर्तींसोबत ज्योतिषी आणि ग्राहक यांच्यातील संवादाला गती येण्यापूर्वी न्यायाधीशाचे एक संतुलित चित्र त्याच्या मनात येते लवकरच संवाद सुरू होईल माझी न्यायाधीश म्हणतात गुरु दर्शन ज्योतिषी उत्तर दर्शन माजी न्यायाधीश म्हणतात माणसाच्या मनाला शांती आणि गुरु कुठे मिळतो ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी कशी मिळेल त्यानंतर प्रमोशनचे टेन्शन आणि पुन्हा कुटुंबाच्या प्रगतीचे टेन्शन नोकरीचे अनेक टेन्शन आजकाल निवृत्तीनंतरही टेन्शन असते गुरु माझे मन खूप अस्वस्थ झाले मन शांत केले पाहिजे ज्योतिषी म्हणतात आता सर्व काही ठीक होईल हे गृहित धरू नका माझी न्यायाधीश म्हणतात तेच आहे गुरु ज्योतिषी म्हणतात समस्येवर उपाय शोधण्यासाठी भूतकाळातील माहिती आवश्यक आहे जीवनाचा हा नंतरचा काळ म्हणजे जीवन अशांत ठेवण्यासाठी नाही तुमच्या आयुष्यातील सेवेच्या कालावधीत तुम्ही कसे वागलात हे तुम्ही खुले ठेवले तर ते आंतरिक शांतता आणण्यास मदत करेल माजी न्यायाधीशांनी विचारले भूतकाळ आणि प्रकरणाबद्दल बोलू नका ज्योतिषी म्हणतात त्याच भूतकाळामुळे आता अशांतता निर्माण झाली आहे हे मातारपण भूतकाळातील कृतींचे उत्पादन आहे माझी न्यायाधीश म्हणतात आता काहीही झाले तरी चालेल गुरुने मनाला शांती द्यावी मी किती वेळा डॉक्टरांकडे गेलो आहे डॉक्टर म्हणतात की मी करू शकत नाही माझे अनेक मित्र सांगतात की इथे आल्यानंतर त्यांच्या मनाला शांती मिळाली आहे ज्योतिषी म्हणतात नक्कीच तुम्हालाही शांती मिळेल आता तुमचा जन्म शिक्षण नोकरी आणि सेवानिवृत्तीचा थोडक्यात इतिहास ठेवा माझी न्यायमूर्ती म्हणतात माझा जन्म कावरे जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला आमचे कुटुंब एक शेतकरी कुटुंब होते शेतजमीन जमीन, जमीन असूनही कष्ट करूनही अन्न पुरत नाही अशी परिस्थिती होती मी माझे माध्यमिक शिक्षण गावातून पूर्ण केले त्यानंतर मी काठमांडूला आलो आणि गावातील माझ्या भावा बहिणींप्रमाणे शिकू लागलो कॉलेजमध्ये शिकत असताना आम्ही चार पाच जण एका खोलीत एकत्र राहत होतो मी कायद्याचा अभ्यास केला वकिलीचा परवानाही घेतला त्यावेळी न्याय क्षेत्रात नोकरी सुरू झाली मी नोकरीत प्रवेश केला नंतर मी जिल्हा न्यायाधीश झालो आणि माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून निवृत्त झालो हे माझे संक्षिप्त जीवन आहे गुरु ज्योतिषी सांगतात अशा प्रकारे गावातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाचे नोकरीचे चक्र पूर्ण झाले पण न्याय देण्याचे काम कसे चालले तेच तुमच्या आजच्या अस्वस्थतेचे मूळ आहे तसेच न्याय प्रशासनादरम्यान कार्यपद्धती आणि अडथळे उघडे ठेवा दुसऱ्या शब्दांत न्याय करण्याच्या उद्देशाने तुम्ही काय करत होता हे स्पष्ट करा माझी न्यायाधीश म्हणतात गुरु मी तुम्हाला सर्व काही सांगेन मात्र हे फक्त गुरु आणि माझ्या पुरते मर्यादित आहे होय ते असावे ज्योतिषी म्हणतात याबद्दल काळजी करण्याची गरज नाही होईल माझी न्यायाधीश म्हणतात गुरुजी मी माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी केल्या हे विसरण्याच्या अवस्थेत आहे मात्र स्वतःच्या आयुष्याकडे पाहताना मलाही खंत वाटते काही द्वेषही आहे बऱ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत असे दिसते आज मी जे काही केले ते पाहून मला खूप अस्वस्थ वाटते ज्योतिषी म्हणतात जा म्हणत जा माझी न्यायाधीश बोलतात मी आधी नोकरीत प्रवेश केला नोकरीत येण्यापूर्वी माझ्या मनात देशभक्तीची प्रचंड भावना होती सुरुवातीला न्यायाचे काम करताना पैसे घ्यावे लागतात पैसे येतील असे वाटलेही नव्हते नोकऱ्यांमध्ये हे होतच राहील कसा तरी पैसा येतो कधी प्यादे दलालाच्या व्यवस्थापनाखाली कधी वकिलाच्या व्यवस्थापनाखाली तर कधी मध्यस्थांच्या व्यवस्थापनाखाली पैसा येतो अशा प्रकारे जवळपास प्रत्येक कामात भरपूर पैसा येऊ लागला ज्योतिषी अधिक जाणून घेऊ इच्छितात आणि म्हणतात आणि इतर माजी न्यायाधीश म्हणतात मी तुम्हाला सांगतोय गुरु सुरुवातीला त्याला तितकीशी पर्वा नव्हती मात्र नंतर त्याला पैशाचे व्यसन लागले काही फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकिलाने तयार केलेल्या निकालावरही सहमती होती पोलिसांपासून ते सरकारी वकील ते कोर्टापर्यंत सेटिंग होती जिल्ह्यात न्यायाधीश असताना सात पिढ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या मालमत्तेची भर पडली आहे पती पत्नीच्या नावे पुरेशी जमीन खरेदी करण्यात आली ज्योतिषी म्हणतात उत्पन्न चांगले आहे आणि मग पुढे म्हणा माजी न्यायाधीश सांगतात जिल्हा न्यायालय मौज मजेने पैसा मिळत असल्याने माझा छंदही वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न होता त्यावेळी खटल्याचा निर्णय घ्यायचा होता तेव्हा एका मध्यस्थीने प्रस्ताव दिला की ती पैसे खर्च करू शकत नाही परंतु ती त्याला पाहिजे असलेल्या ठिकाणी येऊन रात्र घालवू शकते या खटल्याचा निकाल महिलेच्या बाजूने लागला त्यानंतर मी सुट्टीच्या दिवसात त्या बाईसोबत फिरायला लागलो पण एखाद्या पोझिशन मध्ये बसलेल्या माणसाचे मनोरंजन करणे कुठे सोपे आहे तुम्हाला तुमच्या ओळखीचे लोक सर्वत्र सापडतील पुन्हा पत्रकार आणि वकील टाळल्याबद्दल मला आश्चर्य वाटले पाहिजे मौज मजा करण्यासाठी मला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागे सामान्य माणसांसारखं आपलं आणि गुरुंचं आयुष्य किती सोपं असत ज्योतिषी म्हणतात म्हणत जा माझी न्यायाधीश म्हणतात सुरुवातीला माझे मन महिलांकडे जात नव्हते पण हळूहळू ती इच्छा मोठी होत गेली आणि हळूहळू सवय झाली माझे पहिल्या महिलेशी एक वर्षापासून गुप्त संबंध होते मला माझ्या घरच्यांनाही वेळ द्यावा लागतो नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला त्यांच्या पतींनी त्यांना इकडे तिकडे ठेवावे असे मानसशास्त्रीयरित्या प्रभावित होते वेळेत वेळेची मांडणी करणे सोपे जायचे पण बाहेरच्या महिलांची संख्या वाढली तर वेळेची व्यवस्था करणे कठीण जात असे सुरुवातीला माझे एका महिलेशी संबंध होते जिल्हा बदलला तशी परिस्थितीही बदलली वे देळ वेल A way, एक प्रकारे कामाच्या आयुष्याची मजाच वेगळी होती जेव्हा माझी नोकरी जिल्ह्यातून अपील कोर्टात बढती झाली पण सवय तशीच होती राहिली जिल्ह्यातील पराभूत बाजू अधिकाधिक लक्ष केंद्रित करू लागली सेवा सुविधांमध्ये कोणतीही कमतरता नव्हती न्यायाधीशांसमोर लोक घाबरतील न्यायाधीशालयावर वकील कर्मचारी सगळेच गोष्टी स्वतः समजून घ्यायचे कोणतीही घटना उघडकीस आली की जिल्हा व जिल्हा कार्यालयातील पोलीस प्रमुख या प्रकरणाचे सहाय्यक बनले मी सर्व क्षेत्रात प्रवेश देखील वाढविला सरकार चालवणाऱ्या लोकांशी विविध राजकीय पक्षांच्या जवळपास सर्व नेत्यांशी आणि शेजारील देशांतील मुजी लोकांशी माझे खूप घट नाते होते मला वाटायचे की मी खूप शक्तिशाली व्यक्ती आहे वेळ आणि माझ्या पात्रतेमुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो मी तर सरन्यायाधीशांचे स्वप्न बघायला आलो काळाने मला ती भेट दिली नाही जिल्हा आणि अपील न्यायालयापर्यंत एक प्रकारचे जग पाहायला मिळाले मात्र सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर जगाची व्याप्ती वेगळी आहे न्याय देताना मला मिळालेल्या भेटवस्तू खूप छान आहेत तोपर्यंत माझ्या कुटुंबाचे जाळे युरोप अमेरिकेतही निर्माण झाले होते दुसरीकडे नेपाळमध्ये न्याय देण्यात आला युरोप अमेरिकेतील माझ्या कुटुंबियांना भेटवस्तूंची रक्कम डीलर्स लावत असत फायदा चांगला होईल माझ्या कुटुंबातील बहुतेक सदस्य युरोप आणि अमेरिकेत मोठे उद्योगपती झाले आहेत काहींना बनावट संबंध असलेल्या लोकांच्या नावे गुंतवणूक करावी लागली आहे त्यातही धोका आहे आम्हा कर्मचाऱ्यांवरही वाईट जबाबदारी आहे व्यवस्थापनाचे काम अवघड असले तरी ते केलेच पाहिजे मात्र आजहीच कृते माझे मन दुखवू लागली आहेत खूप चुका झाल्या आहेत असे दिसते त्याही पेक्षा सुप्रीम कोर्टात आल्यानंतर माझे शरीर मातारे झाल्यासारखे वाटू लागले सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या खटल्यांनी वकील आणि न्यायाधीशांवर चांगली छाप पाडली मी आर्थिक प्रलोभनाला बळी पडायला सुरुवात केली होती या प्रकरणात चोवीस वर्षांच्या कुमारी मुलीच्या आनंदासाठीही ग्राहक सुविधा देणार असल्याचे वकिलामार्फत त्यावेळी सुनावले तो वकील कमी आणि मध्यस्थ जास्त होता मात्र त्याच्या मागे बार असोसिएशनचा हात होता मी संपादित केलेल्या नंतरच्या अंकांमध्ये रकमेव्यतिरिक्त कुमारी मुलींची सोय होती नोकरीचा अनुभव आणि न्याय या सारख्याच गोष्टी आहेत माझी संधी संपली आहे मीही मोठ्या पदावरून आलो आहे माझ्या भूतकाळातील संबंध आणि कामगिरीच्या संदर्भात मला ब्लॅकमेल करणारे आणि धमक्या देणारे बरेच लोक आहेत मला पाहून आनंद झाला मात्र आतून मी स्वत आणि इतरांमुळे खूप अस्वस्थ आहे मला माझे उर्वरित आयुष्य शांततेत घालवायचे आहे म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे गुरु ज्योतिषी हसणे या सर्व परिस्थितीमुळे आता त्यानंतर दोघेही आपापल्या जागेवरून उठतात त्याचा ड्रायव्हर खाली वाट पाहत आहे माजी न्यायाधीश केंद्रातून बाहेर पडतात त्यानंतर ज्योतिषी हरिनारायण दिवसाच्या इतर सहायक कामांनाही हजेरी लावतात बसंतेही गुप्त केंद्र सोडतात जेव्हा तो जन्माचा श्वास रोखून धरत असलेली जागा सोडतो तेव्हा त्याला असे वाटते की तो मोकळ्या हवेत उडत आहे यांच्या मनात खेड्यातील माणसे गावातील वातावरण आणि शहराचे वातावरण आणि शहरातील लोकांची चित्रे व निसर्ग यायला लागतात परिस्थितीची जाणीव करून तो पुढे सरकतो ज्या ज्योतिषाला बसंते बाप आणि आईला आई आए म्हणतात त्यांच्या प्रेमात काही कमी नाही बसंत पाचथर मध्ये राहणाऱ्या त्याच्या वडिलांना आणि भावाला वेळोवेळी खर्चाचे बिल पाठवतात बसंत परिपक्व झाले आहेत समाजाचे चित्र त्याला चांगले समजते अभ्यास करून देशाची प्रामाणिकपणे सेवा करावी ही भावना त्यांच्या मनात जागृत होते मी वकील किंवा न्यायाधीश झालो तरी प्रामाणिकपणे काम करीन हा वेग सैल होणार नाही स्वतःचा विचार करतो सामान्य ग्राहकाल्यावर ज्योतिषी त्याला सांगतात की त्याचे ऐकण्याची गरज नाही बसंते यांना सिक्रेट रूम मध्ये बसून खास ग्राहकाल्यावरच कार्यक्रम ऐकण्यास सांगितले जाते प्रामाणिक बसंते फक्त पुढील गोष्टी करतात पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्योतिषी बाबा बसंते यांना सांगतात उद्या दुसरा व्ही आय पी येणार आहे तुम्ही व्यवस्था करून का दुसऱ्या दिवशी बसंते कॅम्प्स मधून लवकर येतात ज्योतिष केंद्र तयार करतो तसेच सकाळी दहाच्या सुमारास एक महागडी गाडी ज्योतिष केंद्राच्या मैदानावर येते तळाशी असलेले सुरक्षा कर्मचारी वाहन एका बाजूला ठेवण्यास मदत करतात ड्रायव्हर तळमजल्यावर वर्तमानपत्र वाचन कक्षात बसून वर्तमानपत्र वाचू लागतो तर व्हीआयपी वरच्या ज्योतिष केंद्रात पोहोचतो तो नियमानुसार बसला तो आहे तोपर्यंत बसंती गुप्त कक्षात पोहोचले होते थोडा वेळ ज्योतिषी आणि व्हीआयपी यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू आहे सुरुवातीची बडबड लक्षपूर्वक ऐकत बसंते यांना व्हीआयपी हे मोठे उद्योगपती आणि राजकारणी असल्याचे जाणवले खोकणे शिंकणे अशा संभाव्य समस्यांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगून बसंत तिथल्या गुप्त खोलीत बसले एक प्रकारे तुरुंगात राहण्यापेक्षा असे जगणे अधिक कठीण आहे बसंतीला तिथे बसून सगळं ऐकावं लागतं व्हीआयपी नेता होण्यापूर्वी ते व्यापारी होते आणि नंतर उद्योगपतीवर पांघरुण घालण्यासाठी राजकारणात आले ज्योतिषी त्याला व्यापारी म्हणतो गुप्त खोलीत बसंते आतापासून ज्योतिषी आणि व्यापारी यांच्यातील संवाद सुरूच आहे ज्योतिषी म्हणतात व्यावसायिक काय चालले आहे बिझनेसमॅन म्हणतो आपण बरोबर नाही म्हटलं तरी चालत नाही अशी परिस्थिती आहे आणि आपण बरं म्हटलं तरी चालत नाही म्हणूनच वर्तमान आणि भविष्याच्या चिंतेपासून मुक्त होण्यासाठी तो केंद्रात आला ज्योतिषी होय सज्जनांनो इथे आल्याशिवाय तुम्ही कुठे असणार यावे लागते बिझनेसमॅन म्हणतो सर्व मित्र इथे आले आहेत जेव्हा त्यांचे मन अस्वस्थ होते आणि त्यांचे भविष्य अनिश्चित होते म्हणूनच मी इथे आलो आहे गुरु ज्योतिषी इतर वेळी ही बाह्य संदर्भ चला व्यावसायिक माणसा आजच्या गरजेचे दरवाजे तुम्ही उघडायला हवे होते व्यापारी म्हणतो ठीक आहे गुरु आम्ही कुठे सुरुवात करू ज्योतिषी म्हणतात मनात जिथे जिथे गाठी असतील तिथे छिद्र उघडले पाहिजे व्यापारी म्हणतो गुरु माझ्यासाठी सर्वोत्तम काय आहे व्यवसाय की राजकारण ज्योतिषी एकदा त्याच्या चेहऱ्याकडे बघत तुमच्यासाठी व्यवसाय चांगला आहे पण तुम्ही राजकारण सोडू शकत नाही व्यापारी म्हणतो अहो ज्योतिषी म्हणतात तुम्ही व्यवसायात कसे आलात थोडक्यात सांगा व्यापारी म्हणतो गुरु मी व्यवसायासाठी आलो नाही माझा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला माझे वडील व्यापारी आहेत आजोबा व्यापारी आहेत आणि आमचे कुटुंब बऱ्याच काळापासून व्यवसायात आहे ज्योतिषी म्हणतात आता तुमचे संपूर्ण कुटुंब व्यवसायात आहे व्यवसायात अडचण आली असेल माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते सांगा बिझनेसमॅन म्हणतो गुरु आधी मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो त्याची लघुकथा सांगू लागतो आमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय हा व्यवसाय आहे सुरुवातीच्या समाजात गरजा कमी होत्या आणि वस्तूही कमी होत्या त्या अनुषंगाने व्यापार झाला तरी नफा मिळत असे माझ्या आजोबांच्या काळात सामान्य असलेला हा व्यवसाय माझ्या वडिलांनी थोडा ताणला होता माझ्या वडिलांच्या काळात मी दागिने आणि इतर वस्तू लासाहून काठमांडूला आणून विकायचो आणि ते बनारस मधून साड्या हार कुर्ते सलवार आणि इतर वस्तू आणून विकायचे राणा कुटुंब शहा कुटुंब थापा कुटुंब पांडे कुटुंब नेवारी समाजातील उच्चभ्रू कुटुंबांना तो माल घरोघरी विकावा लागला श्रीमंत कुटुंबातील सदस्य प्रगत आणि श्रीमंत असल्याने दुकानात येत नव्हते त्यावेळी आमच्या कुटुंबाचे इंद्र चौक येथे ज्वेलरी आणि साडी सेंटर नावाचे दुकान होते घरोघरी व्यवसायातून व इंद्र चौकातील दुकानातून चांगले उत्पन्न होते मला लहानपणापासून व्यवसाय शिकण्याची संधी मिळाली माझ्या वडिलांनीही त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस विविध उद्योग सुरू केले आणि व्यवसायाला पुढे नेण्यास सुरुवात केली सर्व नातेवाईकांच्या नावे कंपनी उघडली जाऊ लागली उद्योगांना सवलती देण्याची रणनीतीही सरकारने पुढे आणली सवलतीच्या दरात कर्ज सुविधाही देण्यात आल्या कंपनी सर्व नातेवाईकांच्या नावाने व चालविली असल्याने छत्रसंस्थेची गरज आहे त्यानंतर आमच्या नातेवाईक आणि मित्रांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक नियमन करण्यासाठी सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीज उघडण्यात आली माझ्या वडिलांच्या पुढाकारानेच सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीजची नोंदणी झाली सुखीलाल हे माझ्या आजोबांचे नाव मी बनसीधर मी सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीजचा सध्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत जस्त पाने बिस्किटे तांदूळ डाळी साबण सालई साखर नूडल्स काटे सिमेंट ते जलविद्युत उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक आहे त्याचप्रमाणे सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीजनेही सेवा क्षेत्रात गुंतवणूक केली आहे बँका विमा रुग्णालये हॉटेल्स शैक्षणिक संस्था आणि इतर क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे याशिवाय माध्यम क्षेत्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक होत आहे सर्वसाधारणपणे सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीज से नेपाळच्या अर्थव्यवस्थेवर वर्चस्व आहे नेपाळचे सरकार विरोधी पक्ष या सर्वांना आमच्या गटाची माहिती आहे सर्व राजकीय पक्षांच्याही आम्हाला डोनेशनचा पाठिंबा मिळाला आहे नेपाळच्या कॉर्पोरेट क्षेत्रात इतर कंपन्या आहेत परंतु आमच्या पुढे ते सर्व गट सामान्य मानले जातात अलीकडच्या काळात नेपाळच्या आर्थिक जगतात आपल्या राजवटीची आणखी एक कहाणी आहे ती कथा आपल्याला सतावते त्या कथेचा हा सारांश आहे जेव्हा माझ्या वडिलांनी नेपाळमधील गुंतवणूक क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीज ची नोंदणी केली तेव्हा मी नुकतेच माझे शिक्षण पूर्ण करून व्यवसायात प्रवेश केला होता माझ्या कुटुंबाचा आणि आमच्या कंपनीचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आमच्या कंपनीची प्रतिष्ठा एकाच वेळी वाढली हे प्रकरण नेपाळच्या राजापर्यंत पोहोचले राजाला नेपाळमध्ये मध्ये व्यापार करणे चांगले होणार नाही अशी त्यावेळेची समज होती मात्र नेपाळच्या राजाची आंतरिक इच्छा व्यापाराची आहे एके दिवशी राजाने मला राजवाड्यात बोलावले मी राजवाड्यात गेलो माझे चांगले स्वागत झाले त्याआधी मला राजा समोर जाण्याची संधी मिळाली नव्हती मी आनंदी झालो राजाने बातम्या व्यवसायाच्या बातम्या मागितल्या मला जमेल तितक सांगितलं शेवटी राजा मला म्हणाला जर मी तुला दहा अब्ज दिले तर तू गुंतवणूक कशी करणार आणि तुम्ही मला कोणत्या प्रमाणात लाभ देता सुरुवातीला माझा विश्वास बसला नाही पण राजा म्हणाला त्याला उत्तर हवे आहे त्यानंतर माझ्या लक्षात आले की राजाने खरोखरच विचारले होते मी उत्तर दिले आमच्या जवळच्या अनेक कंपन्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे एक छत्री संस्था देखील आहे ती रक्कम आम्ही देशभरातील उद्योगांमध्ये गुंतवतो गुंतवणूक आमच्या नावावर असली तरी भांडवल राहील विनंती केल्यावर आम्ही पैसे परत करू खर्च वजा करून पंचवीस टक्के उत्पन्न आपण ठेवू पंचाहत्तर टक्के नफा खऱ्या मालकाकडे जाईल तुमच्या इच्छेनुसार आम्ही तो निधी गुंतवू त्यानंतर दुसऱ्या दिवशी राजाने मला आणि आमच्या सुखीलाल ग्रुप ऑफ कंपनीजच्या प्रतिनिधीला राजवाड्यात बोलावले बोलावलेल्या वेळी आम्ही गेलो राजाने व्यवसायात दहा अब्ज रुपये गुंतवण्याची तयारी केली होती आम्हाला एकट द्यायची होती मी येथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही केले नाही तर मी तुम्हाला ठार करीन आणि कंपनीची सर्व मालमत्ता जप्त करीन तोपर्यंत सैन्याची संपूर्ण कमान राजाच्या हाती होती राजाच्या सूचना कोणीही रद्द करू शकत नव्हते त्यावेळी राजाने आम्हाला दहा अब्ज रुपये कोणतेही कागदपत्र न देता दिले आम्ही आमच्या सर्व कंपन्यांची गुंतवणूक त्या रकमेने व्यवस्थापित केली आणि आमच्या सर्व कंपन्या नफा मिळवू लागल्या आमच्या सर्व कंपन्या नफ्यात गेल्या हिशोबाचे पुस्तक तयार केले आम्ही नफा राजाकडे जमा करण्याची तयारी करत होतो अचानक दरबार हत्याकांड सारखे भयंकर हत्याकांड घडले राजघराण्यातील सर्व सदस्य राजवाड्यातील हत्याकांडात मारले गेले आम्ही खूप दुःखी होतो मात्र आमचे दुःख फार काय टिकले नाही कारण ती दहा अब्ज रक्कम भरायला आता आमच्याकडे जागा नाही एवढा पैसा अचानक कामाचा असताना आम्हाला सांभाळणे कठीण झाले दरबार स्थापन झालेल्या सरकारने काही वस्तुस्थिती समजून घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला अप्रत्यक्षपणे विविध ठिकाणांहून जोरदार दबावही येत होता परंतु आम्ही पैसे घेतल्याचा कोणताही पुरावा नव्हता आणि स्पष्टीकरण देणारी कोणीही संबंधित व्यक्ती नव्हती अशा वेळी जगातील कोणताही कायदा आपल्याला रोखू शकत नाही मात्र आमच्यातील भीती अजूनही कायम होती एकंदरीत कायदेशीर बोलायचे तर आम्ही ठीक होतो काही काळानंतर आंतरदेशी महसूल विभागाने आमच्या सर्व कंपन्यांची करांसाठी चौकशी केली आम्ही आमच्या गुंतवणुकीत विविधता आणायला सुरुवात केली कारण हे राजकारण आहे ते कुठेही वळू शकते नेपाळ व्यतिरिक्त आम्ही पुढील काही दिवसांत भारत सिंगापूर दुबई आफ्रिका भूतान इत्यादी देशांमध्ये गुंतवणूक केली मात्र आम्हाला विविध ठिकाणांहून आंतरराष्ट्रीय संघटित टोळ्यांकडून धमक्या येत आहेत अनेक वेळा कुटुंबियांचेही अपहरण झाले आहे खंडणी दिल्यानंतर आमची सुटका झाली गुरु येणारे दिवस आपल्यासाठी कसे सुरक्षित असतील ज्योतिषी म्हणतात एक लांबलचक गोष्ट सांगितली मात्र आता योग्य वेळ येईल त्यासाठी ग्रहशांती हवी व्यापारी म्हणतो गुरु काय करू ज्योतिषी म्हणतात असे करा सोमवारी अशा दिवशी या ग्रहशांती असावी कागदाच्या तुकड्यावर काहीतरी लिहून या आयटम सह्या आणि फी एक लाख पन्नास हजार आहे ते पण आणा व्यापारी माणूस ठीक आहे म्हणत त्याच्या जागेवरून उठतो आणि रजा मागून निघून जातो त्यानंतर ज्योतिषी देखील दुसऱ्या कामावर जातात बसंतेही गुप्त खोलीतून बाहेर पडतात दीर्घ श्वास घेते त्याला वाटते की त्याने जीवनाचा एक नवीन भाग ऐकला आहे बसंतीला काठमांडूला जाऊन महिना झाला आहे पाचथर ग्रामस्थांच्या हातात वडिलांसाठी मोबाईल दिला त्यानंतर गरजेनुसार तो वडील आणि भावाच्या संपर्कात राहतो आणि परिस्थिती समजून घेतो त्याचे वडील आणि ज्योतिषी वडील यांच्यात वर्षांनंतर संपर्क प्रस्थापित करतो ज्योतिषी मित्रांना लक्षात ठेवा आणि ते लहान असताना त्यांना लक्षात ठेवा दोघांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बसंते यांच्या आगमनाने श्रीमती ज्योतिषींच्या कामावरील ताण कमी झाला आहे हल्ली ती आवडीच्या धार्मिक कार्यक्रमात बराच काळ भाग घेते यांना कळले की काठमांडू मध्ये लोक विविध कामांमध्ये गुंतलेले आहेत तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो की काही लोक चांगल्या कामात गुंतलेले आहेत तर काही वाईट कामात गुंतलेले आहेत कृती काहीही असो परिणाम सारखाच असेल असे सांगून तो लोकांच्या कार्याचा आढावा घेतो ज्योतिष केंद्रात खूप गर्दी असते सामान्य ग्राहकांसाठी सेवा शुल्क सामान्य आहे विशेष व्यायपी ग्राहकांसाठी विशेष शुल्क आकारले जाते आपल्या मोकळ्या वेळेत बसंते काठमांडूतील सर्व मठांना भेट देतात त्याच्याकडे मोबाईल असताना तो सुंदर लावती आणि खनाल काकांना फोन करतो आरोग्य आणि परिस्थितीची सर्व चौकशी सुरू आहे बसंतीची प्रगती पाहून सुंदर लावती आणि खनाल दोघेही खुश आहेत बसंते यांनी सुंदर लावती यांना पाचशे रुपये परत केले प्रवास सुरू करायचा आहे ध्येय आपसुकच सापडेल हे बोल बसंते यांनी शाळेत शिक्षकांकडून ऐकले होते आज बरे वाटत आहे मोकळा वेळ मिळाल्यावर बसंतेही गोशाळेतील धर्मशाळेत जातात तो पशुपती मध्ये पैसे नसताना फुकट जेवत असे तिथेही जातो पण आता जेवायला लाज वाटते पुन्हा ज्योतिषी बाबा उद्या आणखी एक वीआय पी येणार असल्याचे संकेत देतात बसंत समजतात उद्याची तयारी सुरू होते काठमांडू मध्ये सोमवार होता पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची रस्त्यावर गर्दी होती आकाश अगदी मोकळ होत बसंतेही लवकरच कॉलेज मधून परत येतो गौरी घाटापासून त्याच्या कॉलेजचे अंतर जवळ आहे कदाचित त्याच्याकडे चांगली दूरदृष्टी आहे की तो जवळच्या कॅम्प्समध्ये अभ्यास करू शकतो आणि काम करू शकतो तो वेळेवर घरी येतो आणि जेवतो आणि विशेष लोकांचे ऐकण्यासाठी तो पूर्णपणे तयार असतो रात्री दहाच्या सुमारास अशीच एक चांगली गाडी ज्योतिष केंद्रावर आली यापूर्वी त्यांनी एक पुरुष वी ग्राहक पाहिला होता आज तिथे एक पन्नास वर्षांची बाई दिसली ज्योतिषी बाबांनी वीआयपीचे म्हणणे ऐकावे असे संकेत दिल्याने तो गुप्त खोलीत पोहोचला ती महिला ही नियमानुसार ज्योतिष केंद्राच्या सीट वर ज्योतिषी आणि स्त्री यांच्यात काही प्रारंभिक चर्चा आहे सुरुवातीच्या चर्चेतून बसंते ही महिला राजकीय नेत्या असल्याचे कळते असा संवाद सुरू होतो ज्योतिषी विचारतात काय बातमी आहे बहीण बाई उत्तर ठीक आहे गुरु ज्योतिषी विचारतात देशाचे राजकारण कसे चालले आहे बाई काय सांगू गुरु विरोधी ता पक्षाचे लोक आमचे विरोधक असायचे पण आजकाल आमच्याच लोकांचा जास्त ताण आहे टेन्शन म्हणजे टेन्शन तणावातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकजण गुरु कडे धाव घेतो गुरु माझा ताण ताबडतोब सोडावा ज्योतिषी म्हणतात लोक त्यांच्या भूतकाळातील कर्मांमुळे तणावग्रस्त असतात तुमच्या जीवनाची यादी येथे सादर करा म्हणजे तुमची कर्मे स्पष्टपणे दिसतील त्यानंतर मी तुम्हाला उपायाची पद्धत सांगेन बाई म्हणाल्या मी खूप दिवसांपासून तणावात आहे मी कोणत्या मुद्द्यावरून सांगू ज्योतिषी सांगतात येणाऱ्या काळात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी तुम्हाला तुमची लहानपणापासूनची कर्मे सांगावी लागतील स्त्री उत्तर देते ठीक आहे गुरु ती स्त्री रडू लागली आणि तिची समस्या सांगू लागली मी एक सामान्य कुटुंबातील स्त्री आहे माझा जन्म जाजरकोट जिल्ह्यात झाला माझा जन्म झाला त्या ठिकाणी काही राजकीय घराण्यातील लोक राहत होते लष्कर आणि पोलीस प्रमुखांशीही त्यांचे संबंध चांगले होते जिल्ह्यातील व्यापारीही त्यांचे मित्र होते आणि त्यांची आर्थिक स्थितीही चांगली होती मी ते पाहिले शाळेत असताना मला इतर कशातच रस नव्हता जाजरकोट हे अतिशय दुर्गम ठिकाण होते अभ्यासासाठी तासन तास चालत जावं लागायचं अनेक अडचणी असूनही मी माझे शालेय शिक्षण पूर्ण केले तरीही मला वाचायला खूप आवडतं योगायोगाने मला कैलाली शहरात जाण्यासाठी जिल्ह्यातील एका राजकारण्याने मदत केली जिथे शिकण्यासाठी महाविद्यालय होती कैलालीत पहिल्या दिवसांपासून मला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले वाचणे आणि जगणे कठीण आहे अशा परिस्थितीत मी मी होतो एके दिवशी मी खाली बसलो होतो जाज्रकोटचे एक विशिष्ट राजकारणी आले त्याने मला सांत्वनाचे शब्द सांगून आपले प्रेम व्यक्त केले मी त्याला माझी समस्याही सांगितली मग त्याने मला नेपाळगंज मध्ये नोकरी मिळू शकते तो ज्याच्याशी ओळखतो त्याच्याशी बोलेल असे सांगितले मी करू शकलो नाही परिस्थितीला मदत करणारी व्यक्ती तो मला नेपाळगंजला घेऊन गेला मलाही माझ्या आजोबांसारख्या लोकांसोबत हॉटेल मध्ये राहावे लागले त्यावेळी मी एकोणीस वर्षांचा होतो त्याने रात्री माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले शोधला मी विरोध केला पण जमले नाही माझ्या आजोबांच्या वयाच्या एका माणसाने मला त्रास दिला मी नुकताच तारुळ्यात चढलो होतो आणि आयुष्याची अनेक सुंदर स्वप्ने पाहून फुललो होतो पण प्रत्येक गोष्टीने मला रात्रभर वागवले जणू एकच मन दुसऱ्या दिवसानंतर सगळ्यांना सांगेल असं वाटत होत मी संपूर्ण जगाकडे पाहिले मला कोणीही माझी बाजू घेण्याची शक्यता दिसली नाही मी नदीतून बाहेर काढलेल्या आणि वाळूवर सोडलेल्या माशासारखा होतो लोक परिस्थितीचे गुलाम आहेत मला माझ्या परिस्थितीतून जाणवले ते आजोबा मला नेपाळगंज मध्ये नोकरी मिळवून देऊ शकले नाहीत पण त्याने मला काही दिवस नेपाळगंज मध्ये स्वतःकडे ठेवले मी त्याने जे सांगितले ते पाळले आणि स्वतःला त्याचे अनुसरण करण्यास भाग पाडले शेवटी त्याने मला काही पैसे देऊन कैलालीला पाठवले आणि काठमांडूला गेला कधी कधी तो कैलालीत येऊन माझ्या घरी राहायचा त्याने सांगितलेले सर्व काही मान्य करून मला कैलालीत शिकण्यासाठी थोडे पैसे दिले मी तिथे ट्युटर म्हणूनही काम केले त्या काळी आताच्या सारखी अकरावी बारावीची शाळा नव्हती मी कैलाली येथून आहे मी पास झालो डोंगराच्या कुशीत वाढलो तराईत आल्यानंतरही इथल्या वातावरणाची मला आधीच ओळख होती त्या आजोबांचा मला त्रास होतो कैलालीच्या पोलीस अधिकाऱ्यांचाही मला त्रास झाला मी माझे कौमार्य आणि गोपनीयता पुन्हा पुन्हा गमावली आयुष्य बघून कंटाळा यायचा मरण्यापेक्षा जगणे चांगले हा विचार जगण्यास मदत करतो मी अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला पण मी करू शकलो नाही आणि मी स्वतःला डोंगरावरून कोसळणारा धबधबा समजत होतो मी कुठेही वाहत राहिलो कुठेही आदळलो तरी मी वाहत राहिलो मी फक्त काळाच्या प्रवाहात अडकलोय असं वाटलं माझा प्रवास काठमांडूच्या दिशेने वळवला जाण्याची शक्यता होती कारण कैलाली पेक्षा काठमांडू महिलांसाठी थोडं सुरक्षित असेल असं मला वाटत होत नोकरीच्या शोधात आणि अभ्यासाच्या इच्छेने मी काठमांडूला आलो काठमांडू मध्ये जाजरकोट मधील राजकारण्यांचे मोठे वर्तुळ होते मी कैलाली सोडल्यापासून ते अप्रत्यक्षपणे माझ्या मागे लागले आहेत कैलाली हे छोटेसे ठिकाण होते काही लोकांमध्ये सहानुभूतीची भावना होती परंतु काठमांडू अधिक कठोर होते नातं जोडून त्याच ग्रुपने मीही भावनिकरित्या अडकलो होतो परिस्थितीशी झुंज देत मी काठमांडू येथील महिला महाविद्यालयात पदवीपर्यंत प्रवेश घेतला मी वाचायला सुरुवात केली माझा विश्वास होता की महिलांनीही अभ्यास करून महान व्यक्ती बनले पाहिजे आणि ते होऊ शकते पण माझ्या समोरचा मार्ग खूप अवघड होता काट्याने झाकलेला रस्ता माझ्या समोर निस्तेज पडला होता कॉलेज मध्ये नकळत मी विद्यार्थी राजकारणात सामील झालो कदाचित माझं आयुष्य इतर मुलींपेक्षा वेगळं असल्यामुळे मी वेगळी उभी राहिली खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या होत्या मी माझ्या सर्व मित्रांना त्यांच्या अडचणीत शक्य तितकी मदत करायचो दुसरीकडे कॉलेजमध्ये विद्यार्थी गटाच्या राजकारणात माझा सहभाग होता देशभरात त्या गटाचा मातृपक्ष आहे मी जाजरकोट पाहिलेल्या माझ्या सुरुवातीच्या काळातील ते मोठे लोक त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते होते मला पुन्हा त्यांच्या जवळ जावे लागले काठमांडू शिकण्यासाठी विविध जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी येत असत नोकरी करताना अभ्यास करावा असे मित्रांना वाटायचे मुली मला नोकरीची व्यवस्था करण्याची विनंती करायच्या आम्हाला नोकरी कुठे मिळेल या स्थितीत मी होतो तेव्हाही माझ्याकडे आषाढभूतांची ओढ होती काठमांडू हे अतिशय विचित्र शहर आहे इथे आणि असाही एक वर्ग आहे जो संपत्तीवर धनाचा ढीक करतो आणि या शहरात असाही एक वर्ग आहे जो रस्त्यावर खाऊ आणि झोपू शकत नाही श्रीमंत खूप श्रीमंत आहेत गरीब खूप गरीब आहेत मी विद्यार्थी नेता असल्याची बातमी सर्व लष्करी अधिकारी पोलीस अधिकारी वरिष्ठ सरकारी कर्मचारी व्यापारी आणि पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचते कैलालीहून आलेल्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत मला विचित्र प्रस्ताव यायचे ती टोळी मला मुलींना सांभाळायला सांगायची पैशाच आमिष दाखवायची मी विद्यार्थी नेता आहे एकदा एका मंत्र्याने मला चर्चेसाठी मंत्रालयात येण्यास सांगितले पण त्यांनी मला एकटे येण्यास सांगितले ते आमच्या पक्षाचे मंत्री होते मी काही चर्चा करायला गेलो होतो त्या ते मंत्र्याने त्यांच्या कार्यालयात माझ्याशी गैरवर्तन केले बाहेर पोलीस सुरक्षा देत होते आत्याने माझ्या संमतीशिवाय जघन्य गुन्हा केला त्यानंतरही मला घटना बाहेर काढता आली नाही तिथून परतल्यावर अनेक गोष्टी मनात खेळू लागल्या मला योग्य आणि अयोग्य यात फरक करता आला नाही हळूहळू मी परिस्थितीच्या साखळीने जखडत गेलो शहरातील श्रीमंत वर्गाने अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पार्टीच्या नावाखाली डांबून ठेवले आम्ही विद्यार्थी नेते सूत्रधार झालो आर्थिक अडचणीतून आलेल्या खेड्यातील अनेक मुली उपपत्नी बनण्यास तयार होत्या आणि त्या बनल्याही होत्या अनेक कार्यालयांचे प्रमुख श्रीमंत वर्ग मासिक खर्च करून वर्षानुवर्षे ठेवत तसा अभ्यास करूनही आज काही मुली सरकारी सेवेत अधिकारी झाल्या आहेत त्यातील काही शिक्षक सेवेतही यशस्वीपणे कार्यरत आहेत मी कॉलेजच्या मर्यादेपलीकडे पसरलो विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचलो एका विद्यार्थी संघटनेच्या नावाखाली मी नेपाळी मुलींचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा करू लागलो मी पैसे ओळखू लागलो आणि भरपूर कमावले आजपर्यंत मी काठमांडू मधील अनेक घरे जोडली आहेत मी चांगला पैसा कमावला होता आणि एक टप्पा पार केला होता तोपर्यंत मी जवळपास तेहतीस चौतीस वर्षांचा होतो मलाही वैवाहिक आयुष्य हवे होते मी नागरी सेवा अधिकाऱ्याशी लग्न केले नोकरीसाठी परीक्षेला जाताना माझे पतीही गोंधळले आहेत वयाच्या पस्तीसाव्या वर्षी अचानक अधिकारी स्तरावर नोकरी लागल्याने त्यांना आनंद झाला आमचे वय जुळले माझे पती नागरी सेवा अधिकारी त्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली व्हावी लागली मी विद्यार्थी नेतृत्वातून वर येत असल्याने लग्नानंतरही माझ्यावर कुटुंबातील सदस्यांशी आणि पक्षाच्या बहुतांश नेत्यांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव होता पक्षाच्या बहुतेक नेत्यांनी वेळ ठरवून माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले लग्नानंतर कधीतरी माझी दोन मुलंही झाली मी माझ्या पतीला कळू न देता माझ्या मुलांची आणि माझ्या पतीची डीएनए चाचणी केली पण ती माझ्या पतीशी जुळली नाही मग मी खूप काळजीत पडलो पक्षाच्या विविध नेत्यांची डीएनए चाचणी करावी लागली या प्रकरणात मी विविध डॉक्टरांची खूप मदत घेतली अखेर माझ्या दोन्ही मुलांचा डीएनए पक्षाच्या दोन्ही नेत्यांशी जुळला त्या नेत्यांना घटनाक्रम समजावून सांगितला नेत्यांनी मला दोन मार्ग सांगितले एक पक्षाच्या मदतीने खासदार व्हायचे दुसरे दोन्ही पुत्रांना मारायचे मी कड्यावरून पडलो मी खासदार होण्याचा मार्ग निवडला ते नेते मंत्री होते मला वाटले की असहमत होणे शक्य नाही मी खासदार म्हणून संसद भवनात गेलो होतो मी अनेक भाषणेही केली खासदार बनलेल्या इतर महिलाही होत्या त्यामुळे सर्व महिला खासदारांच्या जीवनकथा ऐकायला मिळाल्या मात्र त्यांच्याबद्दल मी कोणालाच विचारले नाही आज माझा संसदीय कार्यकाळ संपला आहे हळूहळू म्हातारपणाकडे वय वाढत होत अतिरिक्त कामाचं दडपणही कमी होत होत माझ्या कुटुंबाला बरीच मालमत्ता मिळाली माझ्या पतीचा प्रामाणिकपणा पाहून मला भीती वाटते मला माझ्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे का आजकाल मला रात्री झोप का येत नाही मनातील गडबड म्हणजे अस्वस्थता गुरु कृपया माझ्या जीवनात शांती आणा एवढी लांबलचक कथा सांगून तिने रुमालाने तिचे पाणावलेले डोळे स्वच्छ केले ज्योतिषी म्हणतात तुमच्या आयुष्यात नक्कीच शांती येईल मी सर्व व्यवस्था करीन खात्री करा स्त्री म्हणते गुरुजी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ज्योतिषी ही एक माला बांधून सोमवारी ग्रहशांतीसाठी या त्या दिवशी लागणाऱ्या साहित्याची यादी देणे आणि ऐका ग्रहशांतीची फिरू एक लाख पन्नास हजार असेल तर आणा महिला म्हणतात फी थोडी कमी करता येईल गुरु ज्योतिषी म्हणतात पैशापेक्षा शांतता महत्वाची आहे हिंमत करू नका हसत बाई म्हणाली होय गुरु आता मी जात आहे स्त्री ज्योतिष केंद्रातून बाहेर पडते बाकी सगळे आपापल्या कामात जातात ही जीभ चावतो आणि गुप्त खोलीतून बाहेर पडतो बसंते सतत अनुभवी होत आहेत त्याने पैशाचा चांगला वापर केला वडील आणि भावासाठी पैसेही व्यवस्थित पाठवले जाऊ लागले आहेत ज्योतिषाच्या कमाईचे प्रमाण खूप जास्त असल्याने त्यांनी बसंत यांना पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे पाचथरच्या घराची देखभालही त्यांनी चांगली केली आहे डोंगरात बसंतेबद्दल कौतुक करणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे दुसरीकडे काठमांडू मध्ये बसंते यांनीही कॅम्पस अभ्यासात प्रगती केली आहे तो वर्गात पहिला यायला लागला आहे वाढणाऱ्या रोपाच्या गुळगुळीत पानाप्रमाणे बसंताच्या प्रगतीची चिन्हे दिसतात ज्योतिष केंद्रालाही शनिवारी सुट्टी असल्याने बसंते त्या दिवसाचा उपयोग इतर अतिरिक्त ज्ञान मिळविण्यासाठी करतात काठमांडूच्या विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन ज्ञान घेतो कधी तो कीर्तीपूर बाघभैरवापर्यंत पोहोचतो कधी चंद्रगिरी टेकडीवर पोहोचतो तर कधी दक्षिणकाली प्रदेशातील आतील गावांमधील मठांची माहिती गोळा करतो तो काठमांडूच्या आसपासच्या सर्व ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देतो ज्ञान मिळवा स्वतःला अधिक परिपक्व गौरी घाट येथील बाबांचे ज्योतिष केंद्र हे बसंते यांचे मुख्य कार्यस्थान आहे तो खूप मेहनती आहे त्याला त्याच्या आई वडिलांचे प्रेम चांगले मिळाले आहे लहान वयातच आई गमावलेल्या बसंते स्वतःला जगातील सर्वात नशीबवान मानतात की इथे एक प्रेमळ आई आहे विशेष वियायपी लोक आले की तो गुप्त खोलीत बसून सर्व ऐकतो बसंती परिपक्व होण्यासाठी ज्योतिषी विशेषत ही पद्धत वापरतात तसेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वियायपीने वेळ घेतला त्याला ज्योतिषाचा सल्ला नीट ऐकायला मिळतो अशा प्रकारे त्याला आदल्या दिवशी माहिती दिली जाते आणि तयारी करण्यास सांगितले जाते दुसऱ्या दिवशी आले आणि तयार झाले ज्योतिष केंद्राच्या एक स्त्री येते आणि गेटची बेल वाजवते खाली असलेला सुरक्षा रक्षक गेट उघडतो बाय आत शिरते आज एक खास व्यक्ती येणार असल्याची माहितीही सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे सुरक्षा कर्मचारी वरील ज्योतिषाला विचारतात की ती स्त्री आजची खास स्त्री आहे की नाही होय जर तुम्ही ते पाठवले तर ते नंतर पाठवले जाईल बसंत आधीच गुप्त खोलीत बसले आहेत महिलेला नियमानुसार बसवले जाते ज्योतिषी आणि महिलेमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे प्राथमिक चर्चेतून ही महिला विविध प्रकारे पीडित असल्याची माहिती आहे सरला असे त्या महिलेचे नाव आहे काही वेळाने ज्योतिषी आणि सरला यांच्यात संवाद सुरू होतो ज्योतिषी म्हणतात बहिणी काय बातमी आहे सरला उत्तर देते गुरुजी आजूबाजूला अंधार आहे ज्योतिषी म्हणतात आशावादी असले पाहिजे तुम्ही इथे आला आहात सर्व काही ठीक आहे येथे आल्यानंतर सर्वांचे मन शांत होते मला सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे सरला म्हणते सर्वत्र समस्या आल्या आहेत गुरु जीवन अंधारमय झाले जगण्याचे सगळे तळ तुटले माझे मन व्याकुळ झाले आहे माझे हृदय भरले आहे म्हणूनच इथे आले ज्योतिषी म्हणतात सर्व काही ठीक होईल नोकरी घेऊ नका ग्रहशांतीसाठी मंत्रांचा अभिषेक करावा त्यासाठी तुमच्या समस्या कुठे आहेत हे जाणून घेतले पाहिजे तुमच्या कामाची जीवन कथा थोडक्यात सांगा सरला म्हणते मनही हलक होईल असं म्हटलं पाहिजे ज्योतिषी म्हणतात अजून सांगा सरला म्हणते ठीक आहे गुरु तिची जीवनकथा सांगू लागली आम्हाला नुवाकोटहून काठमांडूला येऊन बरीच वर्षे झाली आहेत मला सुरुवातीपासूनच म्हणायचे आहे ज्योतिषी म्हणतात होय सरला म्हणते माझे लग्न झाले तेव्हा मी वीस वर्षांची होते आई वडील नवरा आणि नवऱ्याचा भाव जय असा परिवार होता माझ्या लग्नानंतर माझ्या भावाच्या घरच्यांनी आमची चेष्टा करायला सुरुवात केली घरचा सगळा कारभार भाऊच करत तो अचानक निघून गेला नुवाकोट गावात राहणे शक्य नसल्याने आम्ही तो खाऊन थोडे पुढे काठमांडूला आलो आणि भाड्याच्या घरात राहू लागलो माझे पती सामान्य पत्रकारिता करायचे कमाई फारशी नव्हती खोलीचे पैसे भरणे कठीण असताना मी गाडीत भाजी विकायला सुरुवात केली भाजी विक्रीचे पैसे आणि माझ्या पतीच्या काही उत्पन्नातून आमच्या खोलीचा खर्च भागत असे सुरुवातीला आम्ही चौघेही एका खोलीत भांडलो नंतर मी जन्म दिल्यानंतर आम्ही दोन खोल्यांमध्ये राहू लागलो त्याच वेळी पतीचा पगार कमी असताना तो पगार देऊ शकत नाही आमच्या उपजीविकेचे साधन गाडीवर अवलंबून आहे काम मोठ ना छोट या भावनेने आम्ही भाजीचे दुकान चालवू लागलो कधीतरी जेव्हा आमचे उत्पन्न थोडे जास्त होते तेव्हा आम्ही आमच्या मुलाच्या भविष्यासाठी बचत करू लागलो हळूहळू मुलगा मोठा होऊन अभ्यास करू लागला वेळ किती वेगाने निघून जातो मुलगा बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला मुलगा अभ्यासात पहिला असल्यामुळे शाळा शिष्यवृत्ती द्यायची आम्हाला दिलासा मिळाला जेव्हा मुलगा बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला त्यानंतर तो ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी जाणार असल्याचे सांगू लागला त्याच्यासोबत शिकलेले त्याचे सर्व मित्र परदेशात शिकण्याची तयारी करत होते देशातील परिस्थिती तशीच होती आम्ही आमच्या मुलाला नेपाळमध्ये शिकायलाही सांगू शकलो नाही मुलांच्या नावाने आम्हाला एकच मुलगा होता आम्ही त्याची इच्छा पूर्ण करण्याचा विचार केला सुरुवातीला ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्यासाठी पंचवीस लाख रुपये लागतील गावात जाऊन शेत विकले तब्बल बारा लाख आले आमच्याकडे विक्रीसाठी दुसरी कोणतीही मालमत्ता नव्हती माझे दागिने विकून मला दोन लाख मिळाले अकरा लाखांची रक्कम पुरेशी नसल्याने आम्ही दोघांकडून पैसे घेतले आम्ही आमच्या मुलाच्या भविष्यासाठी पर्याय शोधू शकलो नाही जरी सावकार पैसे देतील पण व्याजदर खूप जास्त आहे दोन सावकार आम्हाला अकरा लाख देण्यास तयार होते वर्षभरानंतर अकरा लाखांमागे वीस लाख द्यावेत अशी अट होती त्यांनी आमचा वीस लाखांचा धनादेश काढून घेतला एका वर्षानंतरचा ही तात्काळ समस्या आहे मुलगाही ऑस्ट्रेलियाला गेला त्यानंतर काही वेळातच काठमांडू मध्ये डेंग्यूचा उद्रेक पसरला आमच्या कुटुंबातील चारही सदस्यांना डेंग्यू आढळून आला आम्ही आर्थिक दृष्ट्या खूप कमकुवत आहोत आणि डेंग्यूच्या हल्ल्याने आम्ही आणखी अडचणीत आलो माझ्या पतीचीही नोकरी गेली आता आमच्यासाठी खायला भात नव्हता त्यावेळी त्यांच्या सासऱ्याचा डेंग्यूने मृत्यू झाला परिस्थिती खूप कठीण झाली सासरचा मृतदेह खोलीतून बाहेर काढण्यासाठी लोकांनी मदत केली त्यानंतर आम्ही सासूबाईंचे शिष्य झालो आम्ही आमच्या ओळखीच्या इतर लोकांकडून कर्ज घेतले त्यावेळी आमच्यावर आणखी तीन लाखांचे कर्ज होते पण आम्ही आमच्या सासूबाईंना वाचवू शकलो नाही माझे पती मृत्यूच्या उंबरठ्यावर होते पण दिवस मजबूत आणि धन्य आहेत तो पुनर्प्राप्त झाला आहे त्यानंतर आम्ही दोघे पुन्हा एका गाडीत भाजी विकून उदरनिर्वाहासाठी निघालो आमच्याकडे पैसे देणारे कर्जदार सतत येऊन पैसे मागत होते तुमच्याकडे पैसे नसल्यास चेक जारी करा ते म्हणायचे धनादेश थोडी जास्त रक्कम द्या निर्बंधात आल्यानंतर उपाय कार्य करत नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला करायला भाग पाडले वेळ असाच निघून जातो ते सर्व चेक हळूहळू बाउंस झाले सर्व चेक आणणाऱ्यांनी चेक अनादराचे गुन्हे दाखल केले पोलिसांनी माझ्या पतीला अटक केली त्याला 25 दिवस कोठडीत ठेवले पण माझे पती पैसे परत करू शकले नाहीत वीस लाखांचा मोठा चेकही बाउंस झाला छोट्या मोठ्या प्रकरणांसाठी पंचवीस लाखांचा खटला ठेवण्यात आला होता माझा नवरा फसवणूक झाला राज्याच्या नियमानुसार त्याला पन्नास लाख भरावे लागले गरीबांच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही तो आजकाल तुरुंगात आहे मी एक तास गाडी घेऊन भाजी विकायला जातो पण मी नेहमी दुःखी असतो नवऱ्याची तुरुंगातून सुटका झाली आहे की नाही याबाबत काहीही ठरलेले नाही मी मरूही शकत नाही जगणे कठीण आहे रात्री झोप नाही दिवसा भूक नाही आत्मा जळत आहे गुरु मला शांती हवी आहे मला वाचवा गुरु ज्योतिषी म्हणतात बहिणी घाबरू नका तुम्ही सोमवारी यावे ग्रहशांतीसाठी मंत्रोच्चार करावा तो त्यावर काढलेला सालमन असलेला एक कागद देतो जेणेकरून तुम्ही ते घेऊन या आणि ऐका ग्रहशांती करण्याची फी एकशे पन्नास आहे त्या दिवशीही आणा सरला म्हणते कोय गुरु त्यानंतर सरला तिथून निघून जाते मग बसंतेही गुप्त खोलीतून निघून जातात बसंते रडत बाहेर आले न रडणारे बसंते आजका भावुक झाले ज्योतिष केंद्रात नेहमी विचार करून काम करणाऱ्या बसंते यांनी ज्योतिषाची महागडी फी पाहिली आणि ज्योतिषाने त्या स्त्रीला सांगितले होते ग्रह की ग्रहशांतीची फी फक्त एकशे पन्नास आहे हे एक प्रकारे खूप स्वस्त आहे ज्योतिषाची औदार्यता प्रत्यक्ष दिसते तो म्हणतो की ज्योतिषी महान आहे वडिलांची भक्ती अधिक प्रखर होते त्यानंतर सायंकाळी बसंते पशुपतीनाथाच्या मंदिरात जातात संध्याकाळच्या आरतीत सहभागी होतो आणि उशिरा येतो तो उदास दिसतो तो येतो आणि त्याच्या आईकडे जातो आणि त्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या मावशीलाही सलाम कर स्वयंपाक करणाऱ्या आंटी सुद्धा ऍक्टिव्हिटी पाहून आश्चर्यचकित होतात नेपाळची राजधानी काठमांडू हे नेहमीच गजबजलेले असते देशभरातून लोक काठमांडूला कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त येतात यावरून इथली गर्दी वाढली आहे याचा अंदाज सहज बांधता येतो मात्र काठमांडूचे हवामान चांगले असल्याने काठमांडू मध्ये राहायला येणाऱ्यांना हे ठिकाण आवडते बसंतेही काठमांडूच्या गर्दीत तो सर्व काही प्रामाणिकपणे करतो दुसरीकडे ज्योतिष केंद्रात सेवा घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या नेहमीच सारखीच असते दुसऱ्या दिवशीही बसंते यांना आणखी एका खास व्यक्तीने वेळ दिल्याचे कळते सर्व तयारी पूर्ण झाली आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करून ते लोक येतात बसंते तिची गोष्ट ऐकण्यासाठी गुप्त खोलीत पोहोचते विशेष संवाद सुरू होण्यापूर्वी ज्योतिषी आणि पुरुष यांच्यात काही संवाद होतो बसंत आवाज ऐकत आहेत त्याला कळले की तो माणूस मोरंग होऊन आला आणि काठमांडूला स्थायिक झाला त्याचे नाव विक्रम थोड्या वेळाने ज्योतिषी आणि विक्रमचे संभाषण सुरू होते विक्रम म्हणतो गुरु माझा ताण दूर होईल ना ज्योतिषी म्हणतात नक्कीच त्यापेक्षा तुमच्या आयुष्यात कोणत्या प्रकारची समस्या निर्माण झाली आहे मला सांग विक्रम म्हणतो कुठल्या मुद्द्यावरून सांगू ज्योतिषी म्हणतात शक्य असल्यास लहानपणापासून सांगा नाही तर समस्या कोठून उद्भवली ते सांगा विक्रम म्हणतो होय गुरु कथा सांगू लागतो मी माझ्या आयुष्यात गुन्हा केला आहे मी पापी आहे तो रडायला लागतो माझा जन्म मोरंग जिल्ह्यातील उरलाबारी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला आमचे बालपण वेळेनुसार शेतीच्या कामात गेले आमच्या गावात तांदूळ मका आणि मोहरी बटाट्याची लागवड चांगली होती त्यांपैकी काहींचा सा उपयोग सांपत लागवडीसाठीही केला जात असे गावात जवळपास प्रत्येकाकडे जमीन होती अकरा बिघापेक्षा एक बिघा पर्यंतचे लोक असायचे आम्ही लहान होतो तेव्हा गावात ट्रॅक्टर नव्हते सर्वांनी बैलांच्या किंवा बैलांच्या मदतीने शेत नांगरले जी झाडे लावली होती तीही जोरदार नांगरणी करून लावली होती वाढलेल्या रकमेने केवळ आमचे कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव आनंदी होते आमच्या कुटुंबात आई वडील दोन बहिणी आणि मी असे पाच सदस्य होतो आमची जमीन पुरेशी होती ती जमीन आमच्या आईच्या नावावर होती पावसाळ्यात भातशेतीच्या मधोमध मद जिकडे नजर टाकली तर शेत जमिनीच्या जवळपास सर्वत्र उंच उंच झाडे दिसतात सगळ्यांची घरं रस्त्याला लागून होती शेतापर्यंत पोहोचले असते पावसाळ्यात बाप खांद्यावर नांगर घेऊन शेत हलवत असे आम्ही पण वडिलांसोबत शेतावर जायचो शेजारी नोकरीतून कमाई अभ्यासातून शिक्षण म्हणायचे वाहत्या पाण्यात हातपाय धुवायचे मी लहान असूनही वडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केले त्या क्षणांचा आनंद कदाचित सापडणार नाही स्वर्गात गेलात तरी या पावसाळ्याच्या आठवणी आहेत दरवर्षी दशैंच्या सुरुवातीला तांदूळ पिकायला सुरुवात होते ज्या वर्षी दशाई उशिरा आली त्या वर्षी भात दशपूर्वी आणि नंतर पिकला भात मळणीच्या क्षणी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वर्णन करता येणार नाही प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक काम केल्याचा आनंद रात्री फळे उचलून खाण्याचा आनंद आणि शेजारी जाऊन खाण्याचा आनंद आहा मी येथे वर्णन केलेला आनंद तो आनंद माझ्या कुटुंबातच नव्हता माझ्या आयुष्यासारखीच गावातली परिस्थिती होती रात्री लोक लांब अंतर चालत होते वेलडांगी कॅम्प आणि दमच्या वरच्या पाथरी कॅम्प वरून रात्रभर पायी गेल्यावर उजाडला की लोक भात कापणीसाठी आमच्या गावात यायचे आणि छावणीचा आनंद होईल असे सांगून रात्र घालवून परतायचे गावात शांतता आणि सुरक्षितता चांगली होती शेतमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे सणासुदीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च पिकवलेल्या पिकातून केला जात असे अशा वेळी कोणाच्या तरी वाईट दृष्टीमुळे अचानक वातावरण बिघडले गावात अशांतता वाढत होती चोरी लुटमारीच्या घटना वाढू लागल्या मुलींवर बलात्काराच्या घटनाही येऊ लागल्या दुर्ला बिराटनगर मार्गे आमच्या गावा गावाकडे देणग्या मागू लागल्या गावातील तरुण हळूहळू पळून जात होते काहींनी कामासाठी आखाती देशांमध्ये जाण्यास सुरुवात केली ज्यांना तिथे जाता आले नाही ते भारतातील वेगवेगळ्या शहरात गेले कारण राजकारण होते ज्यांना देशातील सरकार बदलून नवी व्यवस्था आणायची होती त्यांनी देशभर क्रांती सुरू केली बातमी ऐकूनही मला भीती वाटली क्रांतीच्या बहाण्याने लाचखोरांनी गावकऱ्यांची लूट केली अस्वस्थ परिस्थितीला तोंड देता न आल्याने मी इतर तरुणांसोबत भारतात गेलो बिहारमधील कटिहारला पोहोचलो एवढं मोठं रेल्वे स्टेशन मी पहिल्यांदाच पाहत होतो तिथे असंख्य लोक होते मला धक्का बसला अपंगांना पाहून दया आली पण काही करता येत नव्हते आम्ही एक रात्र रेल्वे स्टेशनच्या आत खुर्चीवर घालवली दोन रुपये टोकन देऊन रात्र काढली तिथून दुसऱ्या दिवशी काही मित्र दिल्लीला काही पंजाबला गेले आम्ही पंजाबला गेलो जसे लोक म्हणतात तुम्ही बर्माला गेलात तरी कृती तुमच्या सोबतच आणि आम्ही पंजाब मध्येही शेतीच्या ठिकाणी पोहोचलो पंजाबमध्ये दिवसभर गव्हाची कापणी करणे आमच्यासाठी कठीण होते आम्ही काही काळ पंजाब मध्ये काम केले आम्हाला परिस्थिती समजली नाही त्यानंतर आम्ही दिल्लीला गेलो आम्ही तिथेही चांगले काम करू शकलो नाही मग आम्ही चेन्नईला पोहोचलो रोटी खाल्ल्यावर अतृप्त वाटणाऱ्या आम्हाला चेन्नईत भात खाल्ल्यावर घरच्यांची आठवण झाली चेन्नईत नोकरी करत पैसे मिळवले मात्र बँक खाते उघडू न शकल्याने इकडे तिकडे खर्च करून पैसे वाया गेले त्यानंतर तो नग्न होईल त्यावेळी मला जाणवले की जर मला सुरक्षित भेट झाली नाही तर परिचय आणि संधी दोन्ही संपतील एक वर्षानंतर नेपाळला येण्याचा विचार होता आम्ही चेन्नई सेंट्रल स्टेशनला ट्रेनचे तिकीट काढायला गेलो त्या क्षणी जेव्हा मला ओळखपत्र विचारले गेले तेव्हा मला वाटले की मी ओळखीशिवाय आहे आणि मी चेन्नईतील एम्प्लॉयरने बनवलेले कार्ड दाखवतो आणि चेन्नई एक्सप्रेसचे जलपाईगुडीचे तिकीट बुक करतो ती ट्रेन आसाम मधील तिनसुकियाला जात होती जलपाईगुडीला ट्रेन मधून खाली उतरलो छाती पुन्हा फुगली झापा मोरंग येथील अनेक तरुण सिलिगुडी परिसरातील दुकानांमध्ये सेल्समन म्हणून काम करताना आढळले काही हॉटेल मध्येही काम करत आहेत त्यापैकी काही रिक्षा चालवत आहेत असो आम्ही सिलिगुडीच्या वाटेने परत आलो छोट्या कापडी पिशव्या घेऊन कंडक्टर बॅगेच्या आत करून पैसे गोळा करत होते आम्ही दोघे होतो तुमचे भाडे भरा पंजाब दिल्ली चेन्नई मार्गे आम्ही मोरंगला पोहोचलो कटिहार ते टंकी पर्यंत मैत्री कायम होती उरलाबारी बाजारही आम्हाला विचित्र वाटला एक भाऊ उसाचा रस विकत होता एक ग्लास उसाचा रस पिऊन तिकडे बघितल्यावर एक जीप राजघाटाकडे जाण्यासाठी तयार होती आम्ही जीपने घरी निघालो संध्याकाळ झाली होती आम्ही आमच्या घरी पोहोचलो आम्ही आलो आहोत हे फक्त घरच्या लोकांनाच माहित होत संध्याकाळ झाली असल्याने इतर गावकऱ्यांना युक्ती सुचली नाही आमच्याकडे लाकडी शेड होती खाली स्वयंपाक घर होते आम्ही जिथे झोपायचो तो दुसरा मजला होता त्याच्यावर एक छत होती आई वडील आणि दोन बहिणी जेवणात व्यस्त होत्या मी स्वयंपाकघरात शिरलो आणि आईला हाक मारली आई पटकन माझ्याकडे आली माझे डोके धडधडत होते आणि तू कुठे गेलास म्हणून मी रडलो बाप आणि दोन्ही बहिणी बाजूला येऊन रसाडसा रडल्या त्यावेळी माझ्याकडे मोबाईलही नव्हता घरी संपर्क होऊ शकला नाही मी वेपत्तासारखा सारखा होतो बहिणींनी स्वयंपाकघरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद केले होते आई रडत रडत मी चालत गेल्यावर घडलेला प्रसंग सांगू लागली कधी कधी शब्द थांबले आम्ही गाव सोडल्यानंतर क्रांतिकारी आंदोलक गावात जमा होऊ लागले खरा क्रांतिकारक कोण आणि खोटा क्रांतिकारक कोण हे ओळखणे लोकांना अवघड होते डाकूंच्या बाजूनेही त्रास होतो आणि गावाभोवती सैन्य पोलीस कट्टर क्रांतिकारक डाकू गट काय फिरत आहेत याचा अंदाज कोणालाच येत नव्हता त्या गटातील लोक एक गट तयार करून शस्त्रे घेऊन घराघरात यायचे आणि त्यांच्यासाठी जेवण बनवायचे तिथे चिकन असेल तर ते चिकन कापून बनवावे माझ्या दोन्ही बहिणींवर वारंवार भेटणाऱ्या लोकांच्या गटाने बलात्कार केला होता तुमचा भाऊ आमच्या ताब्यात आहे उजवीकडे वा डावीकडे केले तर सर्वांना मारून टाकू असे ते सांगत आहेत नेपाळच्या ग्रामीण वस्त्यांमध्ये अत्याचार हे स्वरूपाचे होते हे कोणी केले याबाबत एकमत नाही एके दिवशी एक मोठा गट आला आणि माझ्या वडिलांचे अपहरण केले जर तुम्ही गप बसला नाही तर ते तुम्हाला मारतील त्यांनी वडिलांना आठवडाभर जागोजागी लपवून ठेवले खेवले त्यानंतर विराट चौकाजवळील अकरा बिघा जमीन मालपोट कार्यालयात जाऊन वडिलांच्या नावे केली नंतर ते पैसे विकून किंवा त्यांच्या लोकांच्या नावे पास केले जावेत अशी अट त्यांनी घातली आहे किरकोळ वेदना आणि त्रासाच्या इतर अनेक घटना त्यांनी कथन केल्या पहाटेचे तीन वाजले आहेत कोंबड्याचा आवाज ऐकून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला भात आणि भाजी थंड होती ओव्हन मध्ये कोळसा टाकून आईने जेवण गरम केले दुपारी साडेतीनच्या च्या सुमारास आम्ही जेवलो काल संध्याकाळी माझ्या सोबत आलेला माझा मित्र घाईघाईने गाई आला आणि म्हणाला आपल्याला परत भारतात जायचे आहे हे गाव धोक्याच्या केंद्रस्थानी आहे मग आमच्या आई वडिलांनी आम्हाला ते गाव सोडण्याचा सल्ला दिला तिथून पुन्हा दिल्लीला पोहोचलो दिल्लीतील अनेक नेपाळींची हालचाल पाहून आम्ही हरियाणा राज्यातील गुडगाव नावाच्या ठिकाणी पोहोचलो तेथे अलीकडेच डीएलएफ कॉलनीच्या रूपात मोठे गृहसंकुल बांधण्यात आले तिथे दोन घरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे खोटांग येथील एका माजी गोरखा सैनिकाने आम्हाला तिथे नोकरी मिळवून देण्यासाठी मदत केली गुडगाव हे मोठे शहर होते माझे काम घरगुती सुरक्षा रक्षकाचे असल्याने मी टेलिफोन रेडिओ आणि टी व्ही वापरू शकत होतो तो रोज नेपाळच्या बातम्या ऐकत असे नेपाळमध्ये शांतता प्रक्रिया सुरू झाल्याचे ऐकू येऊ लागले तोपर्यंत मी बरा होतो मग माझ्या मनात गुन्हेगारीचा जन्म झाला नेपाळमध्ये क्रांतीच्या नावाखाली सुरू असलेली अशांत चळवळ आता संपेल असा माझा अंदाज होता जमिनीची मालकी माझ्या नावावर होणार हे लक्षात आल्यावर माझे मन लोभस झाले मला त्याची कायदेशीर बाजू समजली माझ्या वडिलांच्या नावावर जमीन येईल असे मी गृहित धरले होते त्या जमिनीची किंमत करोडोंची होती मी माझ्या वडिलांना मारण्याची योजना आखली मी दिल्लीला गेलो आणि भाड्याने घेतलेल्या शार्प योजना सांगितली त्यांनी माझ्या वडिलांना मारण्यासाठी पैसे मागितले मी त्यांना दिले भाड्याने घेतलेल्या शार्प शूटरने मोरंग येथे जाऊन वडिलांची हत्या केली वडिलांच्या नेपाळमधील शांतता प्रक्रिया संपुष्टात आली दशकाहून अधिक काळ सुरू असलेली अशांतता संपली मोरंग नेपाळमध्ये वडिलांच्या हत्येनंतर पोलिसांनी दीर्घ तपास केला काही सापडले नाही आईने आत्महत्या केली दोन बहिणींनी इनरुवाच्या जुन्या थारूशी लग्न केले आहे एका वर्षानंतर नेपाळ मोरंगला आलो समाजासाठी दाखवण्याचे कामही मी माझ्या वडिलांचे केले मी एकटा होतो काही काळानंतर माझे लग्न खालील बाजार क्रमांक तीन मधील एका मुलीशी झाले लग्नानंतर मी राजघाटाची जमीन विकली तसेच विराट चौकातील जमीन एका गृहनिर्माण समूहाला पाच कोटींना विकली आजकाल मी काठमांडूच्या विशालनगर येथे घर बांधले आहे भाडेही चांगले आहे माझ्या बायकोला आणि मुलांना हे रहस्य माहीत नाही दिवसभर मी आनंदाने फिरतो मजा घेतो मात्र रात्री अजिबात झोप लागत नाही मी झोपेत असतानाही माझे आई वडील माझ्या स्वप्नात येतात आणि मला विचारतात की तू असे का करतो आहेस सध्या मी पश्चातापाच्या ज्वाळांमध्ये आहे गुरु कृपया मला शांती द्या अशा प्रकारे तो कथा सांगतो ज्योतिषी म्हणतात शांतता राहील खात्री करा विक्रम म्हणतो कोणत्याही परिस्थितीत गुरु कृपया कुरु, मला मोक्ष द्या ज्योतिषी म्हणतात हे करा सोमवारी ग्रहशांती करावी या गोष्टींसह यादी देतो विक्रम म्हणतो होय गुरु ज्योतिषी म्हणतात ग्रहशांती आणि मंत्र अभिषेक यासाठी एक लाख पन्नास हजार रुपये लागतात आणा विक्रम म्हणतो होय गुरु विक्रम तिथून निघून जातो ज्योतिषी इतर कामेही करतात बसंते गुप्त खोलीतून निघून जातात बसंते यांना वाटते की आजचा ग्राहक पूर्वीपेक्षा अधिक गुन्हेगार आहे ज्योतिषी ग्रहशांतीसाठी अधिक पैसे आणण्याविषयी बोलत असताना बसंते थंड पडले त्या दिवशी ज्योतिषालाही एका मनाने शंका घेतली आणि दुसरे मन स्वतःची काळजी घेते दिवसेंदिवस बसंत समाजातील नवनवीन घटना जाणून घेतात वाचनापेक्षा अनुभवाने जास्त कळते असे म्हणतात तसे त्याला अनेक गोष्टींचे ज्ञान होत आहे कॉलेजच्या अभ्यासालाही तो तितकाच महत्व देतो तो त्याच्या मित्रांसोबत तार्किक वादविवादही करतो प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करण्याची सवय त्याच्यात निर्माण होत आहे दुसरीकडे ज्योतिष केंद्रात येणाऱ्या ग्राहकांच्या संपर्कातून त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञानही वाढत आहे ज्योतिष केंद्रात लोक अनेकदा येतात त्यांचे भविष्य पाहण्याऐवजी ते लोक ज्योतिष केंद्रात येतात आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांमुळे होणारा ताण आणि चिंता दूर करतात ज्योतिषी हरिनारायण ही एक अशी व्यक्ती आहे जी धार्मिक विधी करतात आणि पुजारी म्हणून काम करतात त्यांचा ज्योतिषावर पूर्ण विश्वास आहे त्या विश्वासामुळेच ग्राहक ज्योतिष केंद्रात येतात दुसऱ्या दिवशी दुसरा ग्राहक येतो ज्योतिषी बसं सूचित करतात बसंती गुप्त खोलीत बसून ऐकतात ज्योतिषी आणि ग्राहक यांच्यात संवाद सुरू होतो ग्राहक म्हणतो गुरुदर्शन ज्योतिषी उत्तर देतो दर्शन सेवाग्रही म्हणतात गुरुजी सर्व भयभीत आणि व्याकुळ मन शांतीसाठी येथे येतात मी पण दुसरा बळी आहे मी शरण आले आहे कृपया माझे मन शांत करा सर ज्योतिषी म्हणतात तुमच्या भूतकाळातील विधींचा इतिहास उघडपणे सांगा ज्यामुळे ग्रहशांती प्राप्त करणे सोपे होईल सेवाग्रही म्हणतात ठीक आहे गुरु मी पापी आहे मला पश्चाताप होत आहे पण तरीही जगायचे आहे तुम्ही जीवंतसता नाही तुमचे हृदय जळते म्हणूनच मी यावर उपाय शोधण्यासाठी आलो आहे आता मला वस्तुस्थिती आहे की माझे हृदय आणि आत्मा पश्चातापाच्या आगीत जळत आहे माझे घर पिठाण जिल्ह्यात होते तिथल्या एका गावात माझा जन्म झाला दुर्गम डोंगराळ गावात जीवन खूप कठीण आहे मोठे कारखाने नवते, व्यवसायाच्या नावाखाली किराणा मालाची दुकाने औषधांची दुकाने कपड्यांची दुकाने मातीची भांडी जनरल हॉटेल्स होती लहानपणापासूनच काहीतरी नवीन करावं या विचाराने मी तरुण होतो शेतीच्या कामातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते मी प्युठाण मुख्यालयाजवळ एक गेस्ट हाऊस ठेवले ते मुख्यालयापासून काही अंतरावर असले तरी लोक राहत असलेल्या चौकाच्या बाजूला होते देशात व्यवस्था परिवर्तनाच्या नावाखाली आंदोलने जोरात सुरू होती माझ्या गेस्ट हाऊस मध्ये लोक राहायला येत राहिले ते कोण का कुठून आले हे विचारण्याचा मी प्रयत्न केला नाही ज्याने नाव नोंदवले त्याची नोंद मी रजिस्ट्रार मध्ये करायचो त्यांनी अनेकदा लहान नावे वापरली कुठेतरी मुख्यालय होते तेथे लष्करी पोलिसांची मोठी उपस्थिती असायची पण त्यांना माझ्या गेस्ट हाऊस मध्ये फारसा रस नव्हता एके दिवशी रात्री आठच्या सुमारास आठ जणांचा ग्रुप माझ्या गेस्ट हाऊस वर आला तो छान बोलला त्यांनी रूम बुक केली त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली एकाच वेळी आठ जणांचा ग्रुप आल्याने आम्ही गेस्ट हाऊस व्यावसायिकांना खूप आनंद झाला काही आंदोलक असतील आणि नंतर पोलीस येतील ही भीती मनात राहिली आठ जणांपैकी दोन मुली होत्या चार खोल्या बुक केल्या प्रत्येक जण मोठ्या बॅगा घेऊन जात होता मात्र डोंगरी रस्त्यावरून प्रवास करताना सगळ्यांनाच जड होते संध्याकाळच्या पाहुण्यासारखे आम्ही त्यांचे छान स्वागत केले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांनी सांगितले की ते लांबून आले आहेत आणि थकले आहेत ते दिवसभर झोपले आणि त्यांच्यासाठी रात्रीचे जेवण तयार करण्याचे आदेश दिले संध्याकाळी सात वाजता ते खाल्ले आणि गेले पण त्यांच्या पिशव्या तशाच आहेत आम्ही आठवड्याच्या शेवटी पैसे भरतो ते म्हणाले सामान इथेच सोडा आम्ही नंतर येऊन घेऊ आम्हा उद्योगपतींनाही ते चांगलेच होते ते दिवसभर झोपले आणि रात्रीचे जेवण करून गेले निघताना सगळे हसताना दिसले ते गेल्यानंतर आम्ही त्यांच्याबद्दल काहीही केले नाही आठवडे उलटून गेले आणि ते आले नाहीत आम्हाला वाटले ते काही दिवसांनी येतील पण ते आले नाहीत दहा दिवस उलटून गेल्यावर आजूबाजूच्या गोष्टी आठवू लागल्या त्यानंतरही ते न आल्याने गेस्ट हाऊसच्या खोल्या कायम रिकाम्या ठेवण्यात आल्या नाहीत चार खोल्यांमध्ये असलेल्या त्यांच्या बॅगा आम्ही एका खोलीत ठेवल्या आणि दरवाजा बंद केला आम्ही आमचा व्यवसाय चालू ठेवला एक खोली किंमतीचा व्यवसाय तोट्यात होता ते आल्यावर बोलू असं वाटलं दिवस गेले देशातील निषेधाच्या घटनांबद्दल रेडिओवर वारंवार बातम्या येत होत्या ते एकतर आंदोलक होते किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांची काही रणनीती होती आम्ही गोंधळलो होतो कोणी आले तर मरण्याशिवाय पर्याय नव्हता आंदोलकांना पोलिसांनी चकमकीत ठार मारले आणि आंदोलकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही ठार केल्याचे वृत्त आहे आमच्याकडे टेलिव्हिजनही होता हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आल्याने आमचे हृदय धडधडते म्हणून आम्ही फक्त रेडिओवर बातम्या ऐकायचो आठ जणांचा हा ग्रुप महिनाभरही आला नाही तेव्हा मला खूप काळजी वाटू लागली ते कोण होते त्यांनी सामान का सोडले मनात अनेक प्रश्न खेळून झाल्यावर आम्ही वडिलांचा सल्ला घेऊन त्यांच्या आठ पैकी एक, एक बॅग आधी उचलली ती पिशवी खूप जड होती इतरही तितकेच भारी होते आम्ही बॅग उघडून पाहिलं पिशवीत पैशाचे बंडल आहेत एका पिशवीत छोट्या पिशव्यांसारख्या अनेक पांढऱ्या पिशव्या होत्या ज्यात बाहेरून नावे लिहून त्यावर छापलेले होते आम्ही एक पिशवी उघडून पाहिलं नवगडी तिथे होती त्यानंतर आम्हाला वाटले की सर्व बॅग मध्ये सोने चांदी पैसे आहेत मला श्री स्वस्थानीच्या कथा पुस्तकातील घटना आठवली जिथे सप्तर्षी आले आणि त्यांनी एका ब्राह्मणी गोमाच्या घरी पिरकेखाली सोने सोडले आणि त्या लोकांची तुलना सप्तर्षीशीही केली आम्ही सामान्य गेस्ट हाऊस व्यावसायिक आमच्या व्यवसायात गेलो त्या घटनेनंतर आम्ही काय करायचं या संभ्रमात पडलो आमचं रोजचं जगणं विस्कटायला लागलं जिथे समस्या आहे तिथे उपाय आहे हे मी मोठ्यांकडून अनेकदा ऐकलं मी समस्येवर उपाय शोधू लागलो घटनेची हकीकत कळायला मला बराच वेळ लागला आमच्या हॉटेलमध्ये राहायला आलेले लोक आंदोलक आहेत त्यांनी तिथली बँक लुटली होती गावातील सर्व लोकांनी आपले सोने चांदी सुरक्षिततेसाठी बँकेत ठेवले आणि काही कर्जही घेतले त्यांनी कोट्यवधींचे सोने चांदीची बँक लुटली असून आमच्या हॉटेल आणि गेस्ट हाऊस मध्ये मुक्काम ठोकला आहे त्या वस्तू त्यांनी आमच्या ताब्यात ठेवल्या आणि दोन जिल्ह्यांतील दुसरी बँक लुटायला गेले बँकेत दरोडा टाकण्यासाठी ते तेथे गेले असता त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरून त्यांची हत्या केली सुरक्षा कर्मचारी मृतदेह खोदून सोडवतात आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आणि गुन्ह्यांच्या बातम्या पसरवण्यासाठी थांबतात प्रसंग फारसा बाहेर येणार नाही हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस ही त्या काळी संपर्काची मोठी ठिकाणे होती अनेक सूत्रे वापरून मला त्या घटनेचे वास्तव समजले सत्य तेच आहे सोने चांदी घेऊन आलेल्या सर्वांची हत्या करण्यात आली आता त्या मालमत्तेची मालकी माझ्याकडे आली आहे एवढी मोठी संपत्ती सांभाळणे एका सामान्य व्यावसायिकाला खूप अवघड होते मी ते सर्व पैसे मालमत्तेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार केला परंतु मी पूर्णपणे नकार दिला संपत्ती पाहून महादेवालाही तीन डोळे आहेत मीही लोभस झालो त्या गटाने देशातील किती बँका लुटल्या हे मी सांगू शकत नाही रक्कम मोठी होती सोन्याची नाणीही भरपूर त्या सर्व गोष्टी मी गेस्ट हाऊसच्या स्टोअर रूम मध्ये सुरक्षित ठेवल्या आणि काही काळ तिथे राहिलो मी तराईत बरीच जमीन विकत घेऊन राजवाडा बांधण्याचे स्वप्न पाहिले पण ते स्वप्न मला फार दिवस आठवायचे नव्हते जर मी खूप जमीन खरेदी केली तर माझी दखल घेतली जाईल भविष्य सुरक्षित नव्हते मी एक दिवस डांग मध्ये राहून काठमांडूला गेलो मला त्या सर्व गोष्टी बदलून आनंदाने जगायचे होते मी असाच उपाय शोधत होतो याला योगायोग म्हणूया किंवा माझे नशीब बलवत्तर आहे ठामळ येथील जंठा नावाच्या ठिकाणी एक ठेकेदार सापडला जो आर्मी पोलिसांना रेशन पुरवतो तो विश्वासार्ह वाटत होता बोलत असताना मला कळले की त्याचे आर्मी पोलिसांशी चांगले संबंध आहेत मी त्याला माझी परिस्थिती समजावून सांगितली मी पैशाबद्दल बोललो नाही मी ते पैसे माझ्या जुन्या घरात नेऊन नऊ वेळा प्लॅस्टिकने झाकले आणि एका मोठ्या टीनच्या डब्यात जिथे पाणी येत नाही अशा ठिकाणी ठेवले आणि तो बॉक्सही प्लास्टिकने झाकून पुरला मी ते सांगितले नाही मी सोन्या चांदीबद्दल सांगितले प्युठान मधील तीन जणांना याची माहिती आहे तुमच्यासह चार जणांना माहिती आहे जर तुम्ही ते विकू शकत असाल तर तुम्ही त्याचे चार भाग करावेत कंत्राटदाराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सहजासहजी विकता येत नसून बाजारभावाच्या सत्तर टक्के दराने सोने व्यापाऱ्याला विकता येईल असे ते म्हणाले मातारपण आणण्याची क्षमता त्याच्यात आहे त्याची वाहने इकडे तिकडे फिरणाऱ्या लष्करी पोलिसांच्या मालाची वाहतूक करत असल्याने त्याने पिवठाण येथून काही वेळा सोने चांदी आणून जेठा येथे स्वस्तात विकले मी त्याच्यावर संशय घेतला आणि प्रथम त्याला विचारले की काही चूक आहे का तो म्हणाला भाऊ एक नंबरच्या कामात चूक होऊ शकते पण दोन नंबरच्या कामात चूक नाही माझा दिवस नक्कीच मजबूत होता कंत्राटदाराने ते सर्व सोने चांदी सहज विकले त्याने मला तीन कोटी दिले आणि हा तुझा हिस्सा असल्याचे सांगितले त्याने किती ठेवले हे मला माहीत नव्हते त्या आंदोलकांनी किती बँकांचे सोने चोरले हे मला माहीत नाही पण त्यावेळी गावात कोणीही सोने चांदी घरात ठेवले नव्हते लाहुरेणीतील सर्व लोक आपले दागिने सुरक्षिततेसाठी बँकेत ठेवत असत त्या पैशातून मी काठमांडूतील विशालनगर नावाच्या ठिकाणी घर घेतले घर घेण्याचेही कारण होते त्या भागात लष्करी पोलिसांचे अधिकृत अधिकारी जास्त राहत असत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मला हे क्षेत्र निवडायचे होते सोने चांदी सांभाळून घर विकत घेण्यासाठी मला जवळपास एक वर्ष लागले वेळोवेळी मी माझ्या पत्नीशी फोनवरून संपर्कात होतो मी विशालनगर मध्ये घेतलेले घर तीन मजली होते अर्धा वृक्षारोपण कंपाऊंड असलेले ते घर होते दोन मजले भाड्याने त्यानंतर पिठाणला गेलो तिकडे पिठाण मध्ये पत्नीचे मन व्यथित झाले या घटनेची माहिती फक्त मला आणि माझ्या पत्नीला होती मुलगा लहान असल्याने त्याला माहीत नव्हते आई वडील आणि भाऊ वेगळ्या घरात राहतात हे माहीत नव्हते माझी पत्नी मला या सर्व मुद्द्यांवर ताण देत असे त्या तणावातही मी थोडे थोडे पुरून ठेवलेले पैसे काढून डांग आणि नेपाळगंज मध्ये घर घेतले त्यानंतर आम्ही तेथील गेस्ट हाऊस बंद करून गावातील घरात राहू लागलो मी डांग नेपाळगंज काठमांडू येथे राहू लागलो नंतर खूप दिवसांनी प्युठाणला जायचो एके दिवशी तिने मालमत्तेच्या मुद्द्यावर आणि माझ्या भटकण्याच्या प्रवृत्तीमुळे माझे माझ्या पत्नीशी भांडण झाले सगळं सांगेन असं म्हणत ती आवाज करू लागली त्यानंतर मी कट रचून टेकडीवर नेले तिने आपल्या मुलालाही सोबत घेतले मी वर पोहोचल्यानंतर मी त्याला शंभर मीटरच्या छिद्रात खाली फेकले जिथे जगण्याची शक्यता नव्हती तेव्हा माझ्या पाच वर्षाच्या मुलाने मला विचारले तू माझ्या आईला का मारलेस तो म्हणाला मी हे सर्व माझ्या आजीला सांगेन माझ्या मुलाकडे पहा ते फारच न समजणारे होते मुलगा दुर्बोध आणि प्रेमळ होता पण मी उद्याच्या संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्याला मारले त्यानंतर मी माझी आई राहत असलेल्या मुख्य घरात गेलो आई आणि मुलगा पलंगावरून घसरून पडल्यावर मी त्यांना जागा सांगितली आणि मी अंगणात बेहोश पडल्यासारखा पडलो मी तिथेच राहिलो गावकऱ्यांनी पत्नी आणि मुलाचे मृतदेह आणले चांगले काम केले काम उरकून मी खाली डांगला गेलो गावकरी आणि नातेवाईकांच्या नजरेत मी गोंधळले माझ्या आत्म्याने मला गुन्हेगार म्हटले जीवनाच्या कोणत्या लेखनाने मला अशा चुकीच्या मार्गावर नेले जणू एक चूक लपवण्यासाठी हजार चुका कराव्या लागतात प्युठाणहून उतरताना मी दांड पाखा पाखेरा जंगल बुट्यान नदी धबधबा वगैरे खोलवर डोकावले कारण आता मला पिठाणला येणे शक्य होणार नाही काळ मला कुठल्या दिशेला घेऊन जातो आणि सोडतो अन्यथा जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागू शकते पण वेळ आड आली नाही मी डांगहून काठमांडूला आलो माझे घर काठमांडूला होते मी घरी जाऊन बसलो मी काही दिवस राहिलो मी बराच वेळ घरातच राहिलो वेळ निघून गेली काही मित्रही बनवले मी माझ्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना घटनांबद्दल शक्य तितके सांगितले काही काळानंतर माझे दुसरे लग्न काठमांडू मुळपाणी येथील पुडा सैनी यांच्या मुलीशी झाले आजकाल मी टांगल मध्ये रेस्टॉरंट उघडले आहे काही व्यायापी ग्राहक येतात संध्याकाळी उशिरापर्यंत एकमेकांशी बोलतात तो खोडकर हसतो माझ्या नवीन पत्नी पासून एक मुलगी आणि एक मुलगाही झाला माझी पत्नी मला कामात मदत करते ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करते पण माझे मन कधीच हो आनंदी होऊ शकले नाही मी माझ्या ग्राहकांकडे पाहून आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो पण आतून मला ते शक्य होत नाही मनात दडवून ठेवलेला गुन्हा मी कोणाला सांगू शकत नाही अजिबात सांगू शकत नाही आणि तो माझ्या मनातून कसा काढायचा मला अनेकदा रात्री झोपही येत नाही कधी कधी मी जेव्हा झोपी जातो तेव्हा माझ्या स्वप्नात मला माझा मुलगा आणि पत्नी दिसतात ज्यांना मी डोंगरावरून फेकून दिले होते मला वाचवण्यासाठी ते ओरडत राहतात माझा आत्मा नेहमी थथरत असतो माझी नेवरी मारी पाचवतो अशी परिस्थिती आहे गुरु कृपया माझ्या जळणाऱ्या हृदयाला शांत करा ज्योतिषी म्हणतात आता आपल्याला ग्रहशांती हवी आहे ते ठीक होईल काळजी करू नका ग्राहक म्हणतो ठीक आहे गुरु मला सांगा मी काय करू ज्योतिषी स्लीप लिहून कृपया ग्रहशांतीसाठी सोमवारी या मी सामग्री लिहिली आहे आणा आणि फी एक लाख पन्नास हजार आहे कृपया घेऊन या ग्राहक ठीक आहे गुरु म्हणून निघून जातो आजही बसंत समाधानी नाहीत तो एक गुन्हेगार ग्राहक म्हणून येताना पाहतो ज्योतिषी सामान्य व्यवसाय करीत असल्याचे पाहून त्याचे समाधान झाले नाही त्याच्या मनात लाटा उसळतात आणि तो स्वतःहून प्रवास करतो तो वरच्या मजल्यावर स्वयंपाकघरात जातो थोडे अन्न खातो भानसे काकुंशी बोलतात आई वरच्या छतावर आहे बसंते छतावर जाऊन काहीतरी बोलतात मनातील अस्वस्थ परिस्थिती दूर करण्यासाठी तो आपल्या आईला अनेक वर्षांपूर्वी काठमांडू कसा होता हे विचारतो दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या त्याला आईचे काही दुःख दिसते पण काही विचारत नाही बसंते काळानुसार थोडा तत्वज्ञ बनण्याचा प्रयत्न करतात तो व्यक्ती आणि कुटुंबाचा आणि कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करू लागतो जीवन ही एक दलदली आहे ती खूप खोल आहे असे वाटते पण त्या दलदलीच्या कमळ लावावे असे वाटते तो कर्मावर भर देतो कारण त्याला कर्मानुसार परिणाम समजतात आजपर्यंत त्यांचे ज्योतिषाशी मतभेद नसले तरी काही बाबतीत त्यांचे समाधान होत नाही काळ सतत आपल्या गतीने पुढे जात असतो काळ ही अशी गोष्ट आहे ना कोणाची वाट बघते ना माझ्या सोबत ये म्हणते ज्याला वेळ माहित आहे तो स्वतःला काळाबरोबर हलवण्याचा प्रयत्न करतो ज्यांना वेळ कळत नाही त्यांना नंतर पश्चाताप होतो गावातून येणाऱ्या बसंतेमध्ये काळाचे आकलन स्पष्ट होते तो त्याच्या वेळेचा पुरेपूर वापर करतो ज्योतिष केंद्रात राहून ते विविध मार्गांनी ज्ञान संपादन करत होते असे घडते एकीकडे कॅम्प्सच्या माध्यमातून ज्ञान संपादन केले जाते आणि दुसरीकडे काही आध्यात्मिक ज्ञान आणि काही व्यवस्थापन ज्ञान देखील ज्योतिषी केंद्राच्या माध्यमातून विकसित केले जात आहे तिथे येणाऱ्या लोकांशी संवाद साधून देशाच्या राजकारणाची आणि जगाच्या राजकारणाची बरीच माहिती त्याला मिळते त्याला ज्ञानाची भूक चांगली असल्याने तो नेहमी त्याच्या शोधात असतो बसंते पाचत राहून प्रथम आले तेव्हाच्या तुलनेत ते शेकडो पटीने परिपक्व झाले आहे पाचथर ते काठमांडू या प्रवासात आस्ता गायत त्यांना फारसा त्रास झाला नाही म्हणून तो स्वतःला भाग्यवान समजतो काठमांडूला येताना सुंदर लावती दमक येथील खनाल अंकल आणि ज्योतिषी हे सर्व त्याला उपयुक्त ठरले सुंदर लावती आणि खनाल अंकल यांनी त्यांच्या जीवन प्रवासात मदतनिसाच्या भूमिका केल्या आहेत तर ज्योतिषी मुख्य तारणहार ठरला आहे बसंते यांना आजकाल अनेक गोष्टी समजल्या आहेत काय चूक आणि काय बरोबर हे तो सहज ओळखू शकतो आणि ते पाहताच तो एखाद्या व्यक्तीच्या प्रवृत्तीचा अंदाज लावू शकतो त्यांनी केवळ तिथे येणाऱ्या ग्राहकांचाच विचार केलेला नाही ज्योतिषी वडिलांच्या आणि आईच्या वर्तनाचा अभ्यास करत आहेत ज्योतिषशास्त्राबाबत काहीतरी दुःखद आहे असे त्याला जाणवत आहे ज्योतिषीही वेळोवेळी हताश झाल्याचे त्यांनी पाहिले त्याला त्याच्या पालकांचे खूप प्रेम मिळाले स्वतःच्या मुलांना मिळणारे प्रेम त्याला मिळत आहे आल्यापासून ज्योतिषी वडील आणि आई दोन्ही मुले काठमांडूला आलेली नाहीत ज्योतिषी बाबा नंतरही आपल्या मुलांना पैसे पाठवत असत पण बसंते यांना त्यांच्या मुलांनी फारसे महत्व दिल्याचे आढळले नाही त्यांनी आपल्या आई वडिलांच्या सेवेत कमीपणा आणण्याची संधी दिली नाही तर असलेल्या आपल्या वडील आणि भावाप्रती असलेली जबाबदारीही तो पार पाडत आहे हे सर्व असूनही त्यांचे अंतःकरण आजकाल ज्योतिजी बाबांवर संशय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते अशी भावना ज्योतिषाकडे येणाऱ्या गुन्हेगारांप्रती त्याच्या सामान्य वागणुकीतून व्यक्त होत आहे त्याला या सर्व परिस्थिती जाणवतात पण काहीही बोलू किंवा व्यक्त करू शकत नाही ज्योतिषी म्हणतात की वडिलांनी शहाणे व्हावे अनेकांना तुमच्याकडून अनेक गोष्टींची अपेक्षा आहे आपला समाज उद्ध्वस्त होऊ पाहत आहे असे दिसते त्याचेही संरक्षण करावे लागेल तुम्हाला जीवनाचा आणि जगाचा अभ्यास करता यावा आणि तुम्हाला समाजाचे संपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी मी इथे येणाऱ्या खास ग्राहकाची जीवनकथा सांगून तुम्हाला परिपक्व बनवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक घटनेतून शिकण्याची संधी मिळते त्याचा योग्य वापर करावा ज्योतिष केंद्रात लोकांची सतत ये जा असते दुसऱ्या दिवशी पुन्हा ज्योतिषी बाबा बसंतेला गुप्त खोलीत बसून ऐकायला सांगतात सहसा केवळ श्रीमंत लोक सेवांसाठी ज्योतिषी केंद्रात येत ते, ते महागड्या गाड्यांमधून येत असत आणि कधी कधी सामान्य लोकही सेवा घेण्यासाठी पायी येत असत त्याला सामान्य लोक चालताना दिसले वियायपी दिसणाऱ्या व्यक्तीची कथा ऐकण्यासाठी त्यांना अनेकदा सांगण्यात आले होते तर काही वेळा सामान्य व्यक्तीचेही ऐकण्यास सांगितले जात होते ज्योतिष केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाच्या कथा ऐकाव्यात ज्याचे ऐकावे लागेल त्याचा संकेत बसंतेला आदल्या दिवशी दिला जातो आणखी एक व्हीआयपी येणार आहे मधील त्या व्यायपीची कथा ऐका तो गुप्त खोलीत पोहोचतो तो, तो राजकारणी धूमध्वज असल्याचे निष्पन्न झाले दुंबरध्वज आणि ज्योतिषी यांच्यात संवाद सुरू होतो दांबरध्वज हे आयुष्यभर दांभिक राजकारणात राहिले दुंबरध्वज म्हणतात गुरु दर्शन ज्योतिषी म्हणतात दर्शन आणि काय बातमी आहे दुंबरध्वज म्हणतात काय करू गुरु जेव्हा मनात अशांततेची ज्योत पेटू लागली तेव्हा मला गुरुजींचे स्मरण झाले स्वतःच्या भूतकाळातील कर्मामुळे मन जळते या जळत्या हृदयाने चालणे कठीण आहे मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात शांततेत जगायचे आहे पण आता ते अवघड आहे कारण मी आयुष्यभर गुन्हे आणि दुष्कृत्य केली आहेत ज्योतिषी म्हणतात काळजी करू नका सुरुवातीपासून तुम्ही या स्थितीत कसे आलात मला तुमची जीवनकथा सांगा डंबरध्वज म्हणतो दीर्घ श्वास घेत गुरु मी लहान असताना पालकत्व चांगले होते जस जसा मी मोठा होत गेलो तस तसे मला काय करावे याची चिंता वाटू लागली मी बेरोजगार होऊ लागलो त्यावेळी गावात राजकारणाचे वारे वाहू लागले पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट नमुना पक्षाचे लोक गावोगावी दाखल होऊ लागले तो व्यवस्थेविरुद्ध कारवाया करायचा शेतकरी मुक्तीबद्दल गोड बोलायचे राजाच्या मालमत्तेवर जनतेचा हक्क असायला हवा असे ते म्हणायचे आणि तसेही आहेत मी तरुण आहे या विचाराने मी त्यांच्या प्रभावाखाली पडलो त्यांनी माझ्यासाठी पक्षातील सदस्यांचा नमुना आणला काही काळासाठी मी एक सामान्य कार्यकर्ता झालो त्यानंतर त्यांना गावातील पक्ष समितीमध्ये स्थान देण्यात आले आर्थिक मदत देणग्याही तो गोळा करत असे जर मी देणग्यांचा संग्रह वाढवू शकलो तर मी काही पैसे वापरू शकेन मी पक्षाशी एकनिष्ठ झालो दिवसा सामान्य शेतीची कामे करत असले तरी रात्री नमुना पार्टी मीटिंग होते मी जवळपास प्रत्येक सभेत सहभागी होत असे दिवसभरात लोकांमध्ये चांगली कामे झाली बनावट शोषण करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला एक मॉडेल पार्टी स्थापन केली जात होती नमुना पक्षाने गावातील बनावट फतहा सरंजामदारांना शिक्षा करण्याचे धोरण पुढे केले गावागावात व जिल्ह्यात नमुना पक्षाचा दबदबा वाढत होता अशीच परिस्थिती आमच्या जिल्ह्यात होती इतर जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती होती पक्षाच्या नावाने उभ्या केलेल्या पैशातून पक्षाच्या नेत्यांनी जमिनी खरेदी करायला सुरुवात केल्याचे ऐकायला लागले नमुना पक्ष ही पद्धतशीरपणे पक्षाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारी पद्धतशीर टोळी आहे असे वाटू लागले होते पण त्यावेळी मला जिल्हा नेतृत्वाकडे नेण्यात आले नमुना पक्षाच्या जिल्हा नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतर मला अनेक गोष्टी कळल्या जिल्ह्यातील तस्कर चोर गुन्हेगार खोटे लोक यांच्याशी पक्ष नेतृत्वाचे छुप्या पद्धतीने संगनमत सुरू आहे त्यांच्याकडून पैसे घेता येतात दारू गांजा भांग छुप्या पद्धतीने सेवन करता येते जिल्हा नेतृत्व ही वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक सुख भोगणार आहे पक्षाच्या नेतृत्वाखाली दहशत निर्माण करण्यासाठी धडधाकट पोरांना उभे केले जात असून ते सोडवणार आहे मी स्वतः त्या कृतींकडे आकर्षित झालो राज्याने मांडलेल्या योजनेला पक्षाने विरोध केला कदाचित राज्याचेही मर्यादित बजेट असेल बाकीच्यांना भडकवायचे आम्हाला केंद्राने तसे निर्देश दिले होते चांगल्या लोकांसाठी चांगल्या हेतूने संघटित होणे खूप कठीण आहे लोक प्रामाणिक लोकांना घाबरत नाहीत काही ठिकाणी तर कधी पक्ष शोषकांना फाशीची शिक्षा देण्याची अपुष्ट योजना करत असे त्यानंतर देणग्यांचा संग्रह अधिक झाला पक्षाच्या नावावरही बोलघेवड्या नेत्यांनी चांगली कमाई केली मला राजकारणाचे व्यसनही होते जिल्ह्यात माझे राहणीमानही सुधारले आहे निवडणुका आल्या की सगळे गुन्हे झाले जिल्ह्यात किती रक्कम जमा झाली केंद्रीय नेतृत्व वैयक्तिकरित्या किती देत असत मी आर्थिक दृष्ट्या संपन्न झालो केंद्राच्या नेतृत्वाशी माझा जवळचा संबंध होता मी काही मुलांना वेगळे वाढवले मी त्यांना कंत्राटदाराच्या पुढे जाण्याची व्यवस्था केली ठेकेदारही माझा माणूस आहे कंत्राट मिळवून मी माझ्याच ठेकेदाराला बांधकाम सोपवत असे खूप कष्ट करून पैसे ठेवायचे अनेक ठिकाणचे पूल हे काम पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच कोसळतील रस्त्याचा खड्डाही तसाच आहे काही काळ तसेच आहे आमच्या गटाने बांधलेल्या इमारती पाण्याच्या गळतीमुळे काही वेळातच कोसळायच्या आमचा पक्ष जस जसा, जसा मजबूत होत होता तसतसा आम्ही ते सर्व आवाज दाबले जस जसा, जसा वेळ निघून गेला तसतसा मी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आलो सुरुवातीला मी ठीक असलो तरी मी मार्ग दाखवण्यात चांगला होतो परिणामी मी, मी केंद्रीय नेतृत्वाकडे आलो पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचल्यानंतर लक्षात आले की पक्षश्रेष्ठींचे जीवन अतिशय ऐशोराम आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तस्कर माफिया आदी पक्षाला आर्थिक पाठबळ देऊन ताब्यात घेत आहेत आमचा पक्षही अनेक वेळा सरकारमध्ये गेला जे केले पाहिजे त्या अपेक्षा करू नयेत अशी कामे करून नेते पैसे गोळा करत आहेत पक्षाच्या बैठकीतच काही लोक केंद्रीय नेत्याला बाहेर काढत आहेत मी शांतपणे मुख्य नेता बनत असे पक्ष सरकारपर्यंत किती वेळा पोहोचला किती वेळा विरोधी पक्ष स्थापन झाला प्रत्येक वेळी त्याने देशाचे नुकसान होईल असे काहीतरी केले हे त्यांच्यासाठी चांगले वैयक्तिक फायदे असेल मलाही भाग आवडला राष्ट्रीय करार करताना ते माफियांच्या मागे लागायचे ते राष्ट्रासाठी आहे असा आम्ही बचाव करायचो आणि आम्ही त्याचा बचाव केला पक्षनेतृत्व साध्या पत्रकांवर आमच्या सह्या करून घेत असे पक्षहितासाठी त्यांनी भीतीचे वातावरणही निर्माण केले आणि देशहितासाठी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत असे म्हणायचे त्यांनी म्हणल्याप्रमाणे आम्हाला अनेकदा साध्या पत्रकावर योग्य प्रिंट काढण्यास भाग पाडले जात असे आमच्या पक्षाचे नेते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती कमवत असत आम्ही त्यांचे पालन करतो मुख्य नेतृत्वासोबत गुप्त बैठकीलाही गेले मला माहीत नसलेले आणखी लोक होते त्यांनी आमच्या पक्ष नेतृत्वाचा अनादर केला आपण काम का करू शकलो नाही याचे आश्चर्य वाटले तरीही पैसे आणताना त्याने आता घेऊन ये अशी धमकी दिली त्यांनी वापरलेली भाषा बिगर नेपाळी होती पण मला त्यांची भाषा चांगली समजत होती आपल्या पक्षाप्रमाणेच नेपाळमधील सर्वच पक्षांचे नेते बनावट तस्कर आणि माफियांनी गुंतवले आहेत असे इतर पक्षांतील मित्रांना मी अनेकदा ऐकले आहे मी म्हणालो की आमच्या पक्षाचे नेतृत्व वारंवार आमच्या सह्या कोऱ्या पानांवर टाकत होते एकदा मला एक पत्र सापडले तिथे लिहिले होते सर्व देणगीदारांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या देशांची संसाधने एकत्रित करू करू आम्ही आम्ही शिक्षणातील देणगीदारांच्या हेतूंना देखील संबोधित सनातनी धार्मिक व्यवस्थेत देणगीदारांच्या इच्छा स्वीकारू आणि आम्ही ठरवू देणगीदारांच्या आदेशानुसार परराष्ट्र धोरण असे लिहिले होते इतरही अनेक मुद्दे होते आमची सही त्या पानावर आहे मी लहानपणापासून पार्टीच्या नावाने आयोजन करत आलो आहे ते सर्व उपक्रम राज्याच्या हिताचे नाहीत काहींना नकळत मारहाण करण्यात आली काही निर्बंधांखाली राज्याचे शोषण होते मी देशाला मारले म्हणून मातारपणात मला पश्चाताप होत आहे आज असे वाटते या देशाला सतीचा शापित देश का म्हणायचे कारण आपल्या नेत्यांनी असे वातावरण निर्माण केले आहे की ते राज्यासाठी काम करू शकत नाहीत या वयात मन मोकळे झाले आहे पण आता या शरीरात शक्ती आणि ऊर्जा नाही काही पैसे मिळाले जेव्हा मी स्वतःची कृती पाहतो तेव्हा मला केळस येते गुरु मी पश्चातापाच्या आगीत जळत आहे कृपया मला मनशांती द्या मी अपराधी आहे हे मला कळून चुकले आहे कारण मी आयुष्यभर देशासाठी मारले आहे गुरुने काहीतरी केले पाहिजे ज्योतिषी म्हणतात ही कर्मे जाणून बुजून केली आता आपल्याला ग्रहाशी शांती करावी लागेल आणि आपल्या पापांचे प्रायश्चित करावे लागेल त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी मी लिहीन त्या गोष्टी घेऊन तुम्ही सोमवारी या ग्रहशांतीसाठी मंत्र अभिषेक करण्याची फी एक लाख पन्नास हजार सोबत या डंबरध्वज म्हणतात तुम्ही काहीही केले तरी तुमच्या हृदयात शांती निर्माण करा मग डांबरध्वज ज्योतिष केंद्र सोडतो आणि आपल्या गंतव्यस्थानी जातो ज्योतिषी हरिनारायण ही त्यांच्या इतर कामाला जातात बसंत सिक्रेट खोलीतून बाहेर पडतो तो गंभीर होतो कि हे देखील होत आहे प्रत्येक प्रसंगातून बसंते काही ना काही घेत असतात त्यांच्या देशभक्तीच्या भावना आणि प्रामाणिकपणा महापुरासारखा ओसंडून वाहतो तो डोळे बंद करतो आणि विचारशील होतो दिवस निघून जातात जसजसे दिवस जात आहेत तस तसे बसंतेमध्ये अधिकाधिक अनुभव जोडले जात आहेत काठमांडूचे हवामान ऋतुमानानुसार बदलते काठमांडू मध्ये लोक येतात आणि जातात काठमांडू मध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने साता समुद्रापारही पर्यटक येतात युनेस्कोनेही येथील अनेक ठिकाणांची जागतिक वारसा स्थळे म्हणून यादी केली आहे बसंते यांनी त्यांच्या वडील व भावाला अनेक वेळा पंचथर येथे भेट देण्याची व्यवस्था केली आहे परंतु ज्योतिषी हरिनारायण यांचे पुत्र परदेशातून परतले नाहीत दोन्ही मुलांचे लग्न झाल्याची बातमी पालकांनी इतर माध्यमातून ऐकली अशा प्रकारे आई आणि वडील दोघेही मुलांपासून दूर गेल्यावर आतून कमजोर होतात ज्योतिषी आई बसंतेवर जास्त प्रेम करते असे त्याला वाटते लहान वयातच त्याची आई वारल्यामुळे त्याला आईचे प्रेम अनुभवायला मिळाले नाही आणि ज्योतिषी आईच्या ममतेमुळे तो कोपऱ्यात जाऊन अनेक वेळा रडला अशा प्रकारे त्या घरातील कुटुंबातील सदस्य झाले आहेत ज्योतिषी बाबांनी त्यांना तितक्याच प्रेमाने वागवले आहे ज्योतिषी केंद्र जवळजवळ कधीच रिकामे नसते नेहमी गर्दी असते तिथली गर्दी पाहून बसंते यांच्या मनातही हा विचार येतो हे लोक इथे का आले आणि तो स्वतःच उत्तर ठरवतो कदाचित विश्वासाने बसंते हे काठमांडूला आल्यापासून ज्योतिष केंद्राचे प्रामाणिक कर्मचारी आहेत ज्योतिषाचे प्रेम मिळाले तेथील सेवा व्यवस्था त्यांनी प्रत्यक्ष पाहिली आहे पण इतर सेवा वापरणाऱ्या इतका त्यांचा विश्वास नाही त्याचा असा विश्वास आहे की कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी विश्वसनीय कारणे असली पाहिजेत काठमांडू सारख्या शहरात लोकांना असे आंधळेपणाने चालताना पाहिल्यावर त्याला संपूर्ण नेपाळच्या परिस्थितीची कल्पना येते पण पंचथर आणि काठमांडू मधील काही गावांचा शेवट त्याला समजत नसल्याने त्याचे अंदाज केवळ काल्पनिक असतात देशभ्रमण करण्याची आणि लोकांची स्थिती समजून घेण्याची इच्छा त्यांच्यामध्ये जागृत आहे परंतु ती वेळ त्यांच्या समोर आली नाही आज आणखी एक वीआय पी येणार असल्याचे संकेत बसंते यांना आधीच मिळाले आहेत सकाळी साडे दहाच्या सुमारास एक महागडी क्रीम रंगाची कार ज्योतिष केंद्रात शिरली खाली तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी वाहनांची व्यवस्था करण्यात मदत करतात आणि ते व्ही आय पीच्या वरच्या सर्व्हिस सेंटर मध्ये जातात त्याचा खोलीत बसून वर्तमानपत्र वाचत आहे तोपर्यंत बसंत सिक्रेट रूम वर पोहोचला होता आजच्या व्ही आय नाव पितांबर आहे ज्योतिषी बाबा आणि पितांबरजी यांच्यात संवाद सुरू होतो पितांबरजी म्हणतात गुरु दर्शन ज्योतिषी म्हणतात दर्शन पितांबरजी पितांबरजी म्हणतात गुरु मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहे पण सध्या मी खूप तणावात आहे मन खूप चंचल आहे माझ्या स्वप्नातही मी दुःखी आहे कृपया माझ्या मनाला आणि आत्म्याला शांती द्या ज्योतिषी म्हणतात त्यासाठी ग्रहशांती करावी ग्रहशांती मिळविण्यासाठी आत्मा कशामुळे व्यथित होतो याचे कारण जाणून घेतले पाहिजे त्याचे कारण म्हणजे आपल्या भूतकाळातील कृती तुमचा भूतकाळ सांगा आणि मग ग्रहावर शांतता परत आणता येईल जी म्हणतात होय होय गुरु असे वाटते की हे सर्व माझ्या कृतीमुळे आहे मी पाहतो की आमचे सर्व मित्र तुमच्याकडे धावत आहेत म्हणूनच हे गुरु मी सुद्धा शांतीची याचना करत तुझ्या आश्रयाला आलो आहे मी आता माझ्या जीवनातील कार्याचा सारांश देत आहे चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट होती माझे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे त्यावेळी काही लोक पदवीधर होते काही लोक पदवी उत्तीर्ण झाले पदवी नंतर नोकरी करण्याचा विचार केला घरच्यांनीही हाच सल्ला दिला त्यावेळी लोकसेवा परीक्षा सुरू झाली मी अधिकारी स्तरावर खुल्या नोकरीसाठी अर्ज केला अभ्यासात उत्तम मी सहज परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो कदाचित आता जितक्या मारामारी होत असतील तितकी नसेल त्यावेळी मी सरकारी कर्मचारी असताना माझी कामगिरी वेगळी होती मग मी नुकतेच पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलीशी लग्न केले त्यावेळी समाजात चर्चिल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखा म्हणून माझ्याकडे पाहिले जायचे मी सरकारी नोकरीत आल्यानंतर प्रथम प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून माझ्यासह नवीन बिल्ला कामगारांना प्रशिक्षित करून जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आले मी पश्चिम विभागाचे जिल्हा प्रशासन कार्यालयही गाठले सुरुवातीला मी नोकरीत प्रवेश केला तेव्हा प्रामाणिकपणा पाहून प्रभावित झालो पण नोकरीत प्रवेश केल्यानंतर मला पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग दिसले सार्वजनिक कामे करताना मी जास्तीचे पैसे घेऊ लागलो नवीन बॉस देखील चांगली कमाई करेल नोकरीत रुजू झाल्यानंतर काही वर्षातच मी चार पाच नोकऱ्या जोडू शकलो सुरुवातीला मी विकत घेतलेल्या काही घड्याळांची नावे माझ्या नावावर ठेवली मग मी ते नाव माझ्या पत्नीच्या नावावर ठेवले पुढे मी माझ्या सासूबाईंची आणि सासूबाईंचीही नावे ठेवली सरकारी नोकरीत राहून तुम्ही किती पैसे कमवू शकता तुम्ही जे काही कराल त्यातले काही पैसे वरपर्यंत ठेवले तर माझ्यासारख्या इतरांनी किती कमावले मला प्रशासन लेखा महसूल कस्टम या सर्व क्षेत्रात नोकरीचा अनुभव आहे खाणाऱ्याच्या तोंडाला उभा टोचत नाही असे जरी परिसरात पाठवले तरी खूप आनंद झाला माझ्या नोकरीच्या कमाईतून माझी पत्नीही विलासी झाली तिने फिरायला गाडी घेतली तिने घरी काम करण्यासाठी नेमले आमची स्थिती अचानक बदलली माझे दोन भाऊ आणि एक वहिनी माझ्या कमाईतून शिकण्यासाठी जर्मनीला गेले मी ऑफिशियल लेव्हल मॅनेजर होऊन एवढी कमाई करणार होतो काम करताना मी उपसचिव पदापर्यंत पोहोचलो डेप्युटी सेक्रेटरी स्तरावर आल्यानंतर मी अनेक चीफ ठिकाणी बॉस झालो जेव्हा तुम्ही सीडीओ म्हणून जिल्हा जिल्हा दर पोहोचता तेव्हा अतिरिक्त उत्पन्न जास्त असते जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आणि सीडीओ सहमत झाल्यावर जे होईल ते होईल एक प्रकारे मला स्वतःला राजा म्हणून आठवले तराई जिल्ह्यात बनावट नागरिकत्व वाटपाचे प्रकरण उघडकीस आल्यावर व वर्तमानपत्रात त्याचे पडसाद उमटले तेव्हा मला अस्वस्थ वाटले मग मी सेवा बदलून महसूल सेवेत गेलो मी जेव्हा महसूल सेवेत होतो तेव्हा जणू खडकावर बसलो होतो पैशाशिवाय तुम्ही किती कमावता माझीही परवा नव्हती त्यावेळी ते त्यांनी अनेक संध्याकाळ काठमांडू मध्ये घालवली आम्ही अनेकदा तिथे जायचो आम्ही दारूच्या नशेत बाहेर पडलो की सुरक्षा रक्षकही माझ्या खिशातील पैसे गाडीतून हिसकावून घेत असे पण तो मला गाडीत घेऊन गाडीत बसवायचा तोपर्यंत माझा मोठा मुलगा ग्रॅज्युएशन पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला ते गेल्यानंतर दोन वर्षांनी त्यांचा धाकटा मुलगा जपानला शिक्षणासाठी गेला कुटुंबात आम्ही दोनच म्हातारी हरवलेल्या वयात आमचा हनीमून प्रवास पुन्हा सुरू झाला पैसा असेल तेव्हा बाहेरच्या मुलीही रांगा लावतील महिला कर्मचाऱ्यांवर त्यांच्याच कार्यालयात खूप अत्याचार झाले पत्रकार वेळोवेळी भेटी घेऊन यायचे उपसचिवाच्या नोकरीत धोरणात्मक निर्णय घेऊनही उत्पन्न मजबूत होते त्यावेळी मला वाटले की नेपाळ हा जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात फायदेशीर देश आहे उपसचिवांच्या स्तरावर यादृच्छिकपणे पैसे घेणे मान्य नाही शिल्लक खूप समायोजित करावी लागेल परंतु कमाई आणखी जाड आहे नोकरी करत असताना मला सहसचिव स्तरावर बढती मिळाली त्यावेळी बाहेरच्या लोकांशी व्यवहार सुरू झाले तुम्ही तुमच्या कार्यालयाची आणि मंत्रालयाची गुप्त माहिती इतरांना दिली तरी तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळेल जेव्हा तुम्ही कमाई करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही सर्वत्र कमाई करायला सुरुवात करता मी जॉइंट सेक्रेटरी झालो तेव्हापासून प्रत्येक पक्षाचे उच्चस्तरीय नेते माझ्याशी संपर्क करू लागले मी नेत्यांकडूनही मोठी रक्कम गोळा केली आहे माझे काम आणि रेषा जुळून आल्यावर मी महसूल विभागाचा महासंचालकही झालो जेव्हा माझ्याकडे लपविण्यासाठी दफन करण्यासाठी दफन करण्यासाठी आणि उडवून देण्या तपत पैसा होता तेव्हा मी पुस्तके लिहिली आणि समाजात एक आदरणीय व्यक्ती बनण्यासाठी तत्वज्ञ बनलो मंत्र्यांचा लाडका बनून मी नोकरीच्या शेवटच्या क्षणी सचिव झालो मी सेक्रेटरी झाल्यानंतर इतर एजन्सीही मला भरघोस पगार दिला मी कमावलेल्या पैशाने माझा भाऊ जर्मनीत मोठा उद्योगपती झाला मोठा मुलगाही ऑस्ट्रेलियातील माहिती तंत्रज्ञान आणि हॉटेल लाइन्स मध्ये मोठा गुंतवणूकदार बनला आहे लहान मुलाने जपान मध्येही तितकीच प्रगती केली आहे वेळ निघून गेली माझी आई आणि सासरे यांचे निधन झाले आई आणि सासरच्या नावे जोडलेली मालमत्ता आणि त्या मालमत्ता माझ्या नावावर येऊ शकल्या नाहीत जर्मनीत राहणारे नातेवाईकही माझ्याशी संपर्क साधत नव्हते त्यांच्याकडे असलेले पैसे मला घेता आले नाहीत ते माझ्यापासून दूर गेले दोन्ही मुलांनी तिथे मुलींची लग्ने केली ते नेपाळमध्ये येत नाहीत माझी मुलेही माझ्या संपर्कात नाहीत मी सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर काही वेळातच प्राधिकरणाने माझा पाठलाग केला वर्तमानपत्रात वाईट बातमी आली माझी पत्नी खूप प्रेमळ आहे अधिकारानंतर बातमी आली तेव्हा पत्नी वेदनेने कोसळली आणि रोगाने गळफास घेतला मी पूर्णपणे एकटा होतो म्हातारपणात एकट राहणं सोपं नसतं आणि पाणी गरम करायला किंवा ऐकायला कोणी नसतं आयुष्य अगदीच निस्तेज झाले शेजाऱ्यांनी कधी कधी मदत केली परंतु ते नेहमीच शक्य नव्हते मी माझ्या आयुष्याच्या शेवटी एका मध्यम वयीन स्त्रीशी लग्न केले त्यानंतर काही आनंदाचे दिवस येतील अशी आशा होती लग्नानंतर काही दिवसांनी ती तक्रारही करू लागली वर्षभरानंतर या प्रकरणाचा घटस्फोट झाला माझी काही मालमत्ताही तिने घेतली आज मी पूर्णपणे एकटा आहे लहानपणी ज्या टेकड्या आणि खेडी मी खेळायचो ती उजाड झाली आहेत या सगळ्या मागे मीच कारण आहे आज मी पश्चातापाच्या आगी जळत आहे मनात अशांततेची लहर उठत राहते मी शांततेच्या शोधात भटकत आहे गुरु मला शांती द्या ज्योतिषी म्हणतो विचारताच ज्योतिषाच्या डोळ्यात अश्रू आले अरे तू पूर्णपणे एकटा झालास काळजी करू नका जग शांत असावे ठीक का आहे कागदावर काहीतरी लिहून ग्रहशांतीसाठी सोमवारी या गोष्टी घेऊन या फी एक लाख पन्नास हजार आहे कृपया घेऊन या पितांबरजी म्हणतात ठीक आहे गुरु काहीही झाले तरी मला शांती हवी आहे त्यानंतर पितांबरजी तेथून निघून जातात ज्योतिषी बाबाही त्यांचे इतर काम सुरू करतात बसंतही गुप्त खोलीतून निघून जातो प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण दररोज बसंते नवनवीन गोष्टी शोधत आहेत बसंते जीवन आणि जगाचे ज्ञान वाढवत आहेत पावसाळा आला की काठमांडूची भौगोलिक परिस्थिती चिखलमय होते हिवाळ्याच्या आगमनाने थंडी वाजते हे शरद ऋतू आणि आनंदित होते सर्वसाधारणपणे नेपाळच्या इतर भागातील हवामानाच्या तुलनेत येथील हवामान योग्य आहे आणि काठमांडू हे देशभरातील लोकांसाठी एक गंतव्यस्थान बनले आहे त्यामुळेच येथे उपक्रमांची कमतरता नाही काठमांडूतील वास्तव्यादरम्यान बसंते यांनी बौद्ध तत्वज्ञानाचे ज्ञानही घेतले जरी तो परिपूर्णतेमध्ये खोलवर गेला नसला तरी तो संपूर्णपणे ज्ञान अनुभवू शकतो सामाजिक परंपरा आणि पुढे जाण्याचा मार्ग नेपाळी समाजाचे परिवर्तन इत्यादींवर चर्चा करण्यात तो कधी कधी आपल्या मित्रांसोबत व्यस्त असतो ज्योतिषाने बसंते यांना दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम ऐकण्याचे संकेत दिले बसंते विचार करत होते की काय नवीन कार्यक्रम येतील त्याची तयारी आवडीने केली जाते त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात दुसऱ्या दिवशी दुसरा व्ही आय पी येतो तिच्याकडे बघून ती आकर्षक दिसते टाय सूट घातलेला केसांत जेल घातलेला एक उंच गोरा केस असलेला माणूस साठच्या दशकातला दिसतो गाडी खाली उभी करून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वरील ज्योतिष केंद्रात पाठवली ती व्यक्ती मठात पोहोचली तोपर्यंत बसंते गुप्त खोलीत बसले होते ती व्यक्ती तिवारीजी या नावाने ओळखली जाते आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे ज्योतिषी आणि तिवारीजी यांच्यात संवाद सुरू होतो तिवारीजी म्हणतात नमस्कार गुरुजी ज्योतिषी म्हणतात नमस्कार काय बातमी आहे खूप दिवसांनी आले तिवारीजी म्हणतात माणसांचा स्वभाव असाच असतो गुरु तुम्हाला दुःख झाल्याशिवाय आठवत नाही ज्योतिषी म्हणतात अशी पद्धत बदनाम झाली आहे का तिवारीजी म्हणतात होय गुरु आता वयाची साठ ओलांडली आहे भूतकाळातील स्वतःच्या आयुष्यातील अनुभवामुळे आज त्यांना खूप पश्चाताप होत आहे मनाला शांती नाही या वयात ते अवघड होते मनाची आग शांत करण्यासाठी आमचे सर्व मित्र इथे आले आहेत गुरु मी पण मन शांत करण्याचा मार्ग शोधत आलो मला ते कसेही दुरुस्त करावे लागेल त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मला झोपणे खाणे आणि बसणे कठीण आहे अशा परिस्थितीत आहे माझी सुटका करावी लागेल ज्योतिषी म्हणतात मला तुमची समस्या समजली या सर्व समस्यांचे मूळ तुमचे भूतकाळातील कर्म आहे ते उघडे ठेवा आणि ते सोडवणे सोपे होईल ग्रहशांती करणे सोपे जाईल तुमच्या आयुष्यात समस्या कशी आली हे थोडक्यात सांगा तिवारीजी म्हणतात ठीक आहे गुरु त्याची जीवनकथा सांगू लागतात माझा जन्म लमजुम जिल्ह्यात झाला माझे वडील सरकारी शाळेत माध्यमिक स्तरावर शिकवायचे आणि माझी आई ही प्राथमिक स्तरावर शिकवायची दोघेही सरकारी शाळेत शिकवणारे कायमस्वरूपी कर्मचारी असल्याने आमच्या कुटुंबाची गणना श्रीमंत कुटुंबात होत असे आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा कल शिक्षणाकडे होता माझ्या पालकांनी शिकवलेल्या शाळेतून मी केले त्यानंतर पर्यंत शिकत उत्तीर्ण झालो पोखराच्या पीएन कॅम्प्स मध्ये मी ते पूर्ण केले मग मी पुन्हा लमजुंगला परतलो माझ्या पालकांनी मला नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण माझ्या इच्छेनुसार नोकरी शोधणे इतके सोपे नव्हते मला एका ने प्रौढ शिक्षण शिकवण्यासाठी नेमले होते ज्यांना लहान वयात वाचता येत नाही त्यांना साक्षर बनवण्याच्या मोहिमेत ती गो कार्यरत होती त्याचा कर्मचारी म्हणून मला गावोगाव जावे लागले गावातील पुष्कळ पुरुष बळजबरीने व परदेशी नोकरीला जात असत त्यापैकी काही पोखरा आणि चितवन येथे व्यवसाय करण्यासाठी गेले तर काही कामाच्या शोधात भारतातील विविध शहरात गेले त्यावेळी स्वयंसेवी संस्थांद्वारे आयोजित प्रौढ शिक्षण कार्यक्रमांमध्ये बहुतेक फक्त स्त्रियाच शिकत होत्या कारण धंदा करायला गेलेली माणसं बायका पण घेऊन यायची बहुतेक वेळा गावात फक्त लाहुरेच्याच बायका असायच्या लहान मुलांना शाळेत नियमित शिकवले जायचे कॉलेजमध्ये शिकण्यासाठी ते पोखरा आणि इतर शहरात जात असत खेड्यात फक्त लाहुरे लोकांच्या बायका असतात जे परदेशात नोकरी करतात माझे काम शिकवणे आहे अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रौढ शिक्षण वर्ग घेण्यात आले गृहिणींच्या विनंतीवरून हे वेळापत्रक निश्चित करण्यात आले सकाळ संध्याकाळ घरकामात व्यग्र राहावे लागत असल्याने दुपारी अभ्यास करणे लिहू शकत नाही तशा पातळीवर होत्या त्यांच्यासाठी साक्षर होणे अत्यंत आवश्यक होते तो कार्यक्रम फलदायी होत होता गावातील स्त्रिया अक्षरे वाचू शकत होत्या त्यावेळी प्रत्येकाला मोबाईल फोन उपलब्ध नव्हता तिथे आलेल्या महिलांपैकी काही गाण्यात काही नाचण्यासाठी तर काही मौज मजा करण्यासाठी जोरदार होत्या त्या काळी शिकवण्यात एक प्रकारचा विशेष आनंद असायचा त्यावेळी मी फक्त तेवीस वर्षांचा होतो मी एक सुशिक्षित सुशिक्षित तरुण होतो तिथल्या खालच्या गावातून माझी एक मैत्रीणही होती प्रौढ शिक्षण घेतल्यानंतर मी त्यांना कधी कधी त्या ठिकाणी भेटायचो आणि आयुष्याची अनेक स्वप्ने पाहायचो मन सजवायचे आणि कल्पनेचा आनंद घ्यायचा मी जिथे शिकवत होतो तो टॉवर निर्जन ठिकाणी असल्याने शिकवल्यानंतर फारसे लोक तिथे आले नाहीत माझ्याकडे टॉवरची चावी होती मी आधी जाऊन दार उघडायचो आणि शेवटचा दरवाजा पण बंद करायचो डेकचे बावीस संच बेंच होते अभ्यासासाठी आलेल्या महिलांकडून स्वच्छता करण्यात आली त्या ठिकाणी माझ्या उशिरापर्यंत मला खूप आनंद वाटायचा तारुण्यातील प्रेमळपणा स्पर्श आणि चुंबन यांचा आनंद मी येथे शब्दात वर्णन करू शकत नाही त्या क्षणी मला असे वाटले की गोड आंब्याची चव खूप भुकेल्या माणसाला काहीच नसते काही बायकांना माहीत होत की मी माझं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तिथे माझ्या मित्राला भेटायचो आणि रात्रीपर्यंत गप्पा मारायचो एक दिवस मी माझ्या मैत्रिणीची वाट पाहत बसलो होतो त्या दिवशी ती म्हणाली की मला एक काम आहे आणि मला उशीर झाला तर मी येणार नाही साडे पर्यंत न आल्यास घरी जाण्यास सांगितले तो आला की मला आनंद व्हायचा आणि तो आला नाही तेव्हा तू की व्हायचा मी तिथेच बसलो होतो अशीच मागे बघणारी एक बाई मागच्या बाकावर बसून माझ्या हालचाली पाहत आहे त्यावेळी मला कंटाळा आला होता मी त्याला जायला सांगितले तिने जाण्यास नकार दिला सर तुम्ही इथे का बसलात असे म्हणत ती बोलू लागली ती विचारू लागली की तुझं समाधान का होत नाही मला बोलायचे नव्हते पण ती मला अनेक प्रश्न विचारून बोलायला प्रोत्साहन देत होती मी माझ्या मनगटावरच्या सायको फाईव्ह घड्याळाकडे बघत राहिलो त्यावेळी सायको फाईव्ह घड्याळ देखील लोकप्रिय घड्याळ मानले जात असे ती माझ्याशी निरसपणे बोलत होती मी मान हलवून त्याच्या प्रश्नाला उत्तर देत होतो माझ्या हातातील घड्याळात चार वाजले माझी मैत्रीण आली नाही आता जायलाच पाहिजे अशी संवादाची भावना मनात निर्माण झाली मी तिथून उठून चालण्याचा प्रयत्न केला बाईंनी माझा हात धरून मला ओढले मी तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं पारंपरिक पोशाख चोलो आणि लुंगी घातलेली पस्तीस वर्षांची हसरा चेहरा पायात चप्पल आणि केस थोडे विखुरलेली ती गावठी मुलगी होती तिने माझा हात घट पकडला कदाचित मी पळून जाईन या भीतीने तिने मला घट तोडले आणि मला मेच बसवले ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली मी तिचा नवरा असल्यासारखे ती माझ्या हाताशी खेळू लागली हळूहळू तिने मला वितळवले वातावरण आणि शरीराचा मोकळेपणा मला प्रेमात पाडून गेला त्यानंतर काही वेळ ती माझ्यासोबत अशीच झोपायला आली आणि माझ्या शरीराच्या सर्व अवयवांचा वापर करू लागली काही काळापूर्वी माझ्या मनात निर्माण झालेल्या कंटाळवाण्या भावनेचे सुंदर रूपात रूपांतर करण्यात ती यशस्वी झाली एक गोड अपघात झाला तिथे दोघांनाही शारीरिक सुख देणारा अपघात घटना घडली तेव्हा मनाने काहीच केले नाही या घटनेनंतर मन मोकळे झाले मनात भीती निर्माण होऊ लागली या अपघातानंतर काय होईल याची मी कल्पना करू लागलो आधी ती एकटीच बोलत होती आता माझी बोलायची पाळी आहे मी तिला खूप प्रश्न करू लागलो मी विचारले की तुम्ही ही स्थिती का पोहोचली तिने सर्व काही तपशीलवार सांगितले ती म्हणू लागली मी पस्तीस वर्षांची आहे मलाही दोन मुलगे आहेत माझे लग्न झाले तेव्हा मी पंधरा वर्षांचा होतो वयाच्या सोळाव्या वर्षी मी माझ्या मोठ्या मुलाला जन्म दिला मोठा मुलगा यावेळी भारतीय सैन्यात दाखल झाला दाकटा मुलगा सतरा वर्षांचा असून पोखरात शिकू लागला आहे घरी सासू सासरे आणि मी सासरे हुक्का प्रेमी आहेत सासू सासऱ्यांची खूप काळजी घेते माझे पती देखील भारतीय सैन्यात लेफ्टनंट आहेत आता तीन वर्षांनी त्याला पेन्शन मिळणार आहे माझे पती भारतात आहेत आणि मी इथे गावात आहे माझे पती परदेशातून आल्याने माझ्या तारुण्याच्या इच्छा जागरूक झाल्या आहेत माझ्यात निर्माण झालेल्या भावनांचा ताळमेळ घालणे माझ्यासाठी खूप कठीण आहे तारुण्याच्या इच्छेने मी जळत आहे महाराज आज तुम्ही माझी ज्योत प्रज्वलित केली आहे खूप खूप धन्यवाद सर माझ्यात निर्माण झालेली भीती शांत झाली थोडा दिलासा मिळाला आहे मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे अशा प्रकारे जवळ आल्यावर मूल खाली बसले तर काय होईल ते मी विचारेन ती म्हणते अरे सर सुद्धा दोन मुलं झाल्यावर आम्ही कायम केलंय तुम्ही काय करताय एक गोड प्रसंग घडला हा प्रसंग स्वप्नासारखा खरा होता त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसत नाहीत त्यावेळी मला एका गाण्याची एक ओळ आठवते पुरुष वर्षानुवर्षे लढतात महिला एक दिवस लढतात गाणी ही वास्तव आणि अनुभव यांची सांगड घालून तयार केली जातात माझ्या भावनेला ते जाणवले त्यानंतरच्या दिवसांत तिने अनेक वेळा असेच कार्यक्रम घेतले माझ्या मनाला नाही म्हणायचे असले तरी मी पूर्णपणे नाही म्हणू शकलो नाही ही मालिका सुरूच राहिली पुढे जवळपास सर्वच स्त्रियांची परिस्थिती सारखीच असते वेळ आणि स्थळ बदलूनही मला अनेकांची सेवा करावी लागली सुरुवातीला मला वाटले की हे एक सामान्य मजेदार सेवा कार्य आहे परंतु नंतर मी खूप कठीण परिस्थितीत गेलो मग मला माझ्या आयुष्यात मोठा धक्का बसला माझ्या मैत्रिणीने ही बातमी स्वतः ऐकली ती माझ्यावर संशय घेऊ लागली तिने मला विचारले आणि विचारले मी नाही म्हणालो एके दिवशी तो टेकडीवर येऊन लपतो ती मला लाल हाताने भेटली मग ती म्हणाली की तू मला फसवलेस मी मातारपणी विसरणार नाही त्याच्या सोबतची भेट थांबली मी तिला भेटून माफी मागण्याचा विचार केला पण ते शक्य झाले नाही तेव्हाही माझी शिकवणीची नोकरी तिथेच चालू होती तिथं शिकवत असताना माझी अशी परिस्थिती होती की ज्यांच्यासाठी माझी इच्छा नव्हती अशा मध्यमवयीन स्त्रियांशी मला संबंध ठेवावे लागले माझा मित्र ज्याच्यावर मी माझ्या हृदयापासून प्रेम केले ज्याच्याशी मला लग्न करायचे होते आणि आयुष्यभर सोबत राहायचे होते आम्ही आश्वासनही दिले माझ्यामुळे आमचं सुंदर स्वप्न जग काचेच्या घरासारखं उद्ध्वस्त झालं मी ऐकले होते आयुष्य एक प्रवास आहे पण पहिला प्रवास आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असतो जिथे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवता मी रत्न गमावलेल्या सापासारखा होतो शिकवताना मला सगळ्या बायकांचा राग यायला लागला मी संपर्क केलेल्या सर्व महिलांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यावेळी एका नातेवाईकाने परदेशातून आल्यावर मला दिलेला मोबाईल मी वापरायला सुरुवात केली त्यावेळी ज्यांच्याकडे मोबाईल मी गुपचूप बनवलेला व्हिडिओ दाखवून त्या सर्व महिलांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली सर्व मुलांच्या माता सून प्रतिष्ठा घेऊन बसलेल्या दिसल्या मी एक अविवाहित माणूस आहे मी त्यावेळी त्रेचाळीस महिलांसोबत हो करतानाचा व्हिडिओ बनवला होता बहुतेक व्हिडिओ त्या टेरेसवर शूट करण्यात आले होते काही व्हिडिओ कॉर्नफील्ड आणि नदीकाठावर शूट करण्यात आले होते टॉवर मोबाईल चिकटवणे सोपे असल्याने व्हिडिओ बनवणे सोपे जाईल मी त्यावेळी दोन लाखांच्या दराने त्या सर्व महिलांसोबत निघालो घटना बाहेर जाऊ नये म्हणून ते पैसे देण्यासही तयार होते पैसा कसा उभा करायचा हे त्यांना माहीत आहे माझ्या मैत्रिणीने माझ्याशी संबंध तोडल्याचा मला राग आला त्या बदल्यात मी ते पाऊल उचलले माझे नाते तोडणारे ते घटक होते काही वेळाने तेथील शिकवणीचा कार्यक्रम संपला त्यावेळी माझ्याकडे खूप पैसा होता मी माझ्या पगारातून काही कमावले महिलांना ब्लॅकमेल करून मी मोठी रक्कम गोळा केली माझ्याकडे इतके पैसे आहेत हे माझ्या आई वडिलांनाही माहीत नव्हते त्यानंतर मलाही लामजूम मध्ये राहायचे नव्हते पोखराला उतरलो माझ्या वडिलांनी आणि आईने निवृत्त झाल्यानंतर राहण्यासाठी पोखरा येथे जे घर बांधले होते त्याच घरात मी राहू लागलो पुन्हा पीएन कॅम्प्स मधून मी माझे पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेवले मी एक सुंदर तरुण होतो आर्थिक दृष्ट्या संपन्न आणि अभ्यासात कुशाग्रमी कॅम्प्स मध्ये मुली माझ्या मागे येत होत्या पी एन कॅम्प्स मध्ये अनेक मुली माझ्या जवळ येऊ इच्छित होत्या त्या काळी नेपाळ मधील अनेक विद्यार्थी जिथे शिकत होते ते कॅम्पस म्हणून हे कॅम्पस ओळखले जात असे मी ग्राउंड लेवलला असल्याने माझ्या वर्गातल्या मुली माझी छेड काढायच्या त्याला माझ्यावर प्रेम करायचे होते आणि मला हवे होते मी त्या सर्व मुलींकडे आदराने बघायचो कारण खरे प्रेम काय असते आणि ते तुटल्यावर काय वाटते हे मी अनुभवले होते मला कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते कोणाचे स्वप्न उद्ध्वस्त करायचे नव्हते या माझ्या मनातल्या गोष्टी होत्या त्या मुलींकडे आदराने बघूनही अंगाला भूक लागली लमजुंग मध्ये त्या महिलांनी मला अडकवले मला अशा व्यसनापासून मुक्ती हवी होती नेहमी हाताळण्याचा प्रयत्न केला दरम्यान एका मुलीने मला प्रपोज केले मुलगी पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती तिची छाती उंचावली होती आणि कंबर वार्थोग सारखी होती डोळे तपकिरी डोळ्यांसारखे होते तिचे कुरळे केस आणि सोनेरी हात पाय दिसायला ती सुंदर होती तिला पाहून मलाही प्रेम वाटलं आम्ही जवळचे मित्र झालो मैत्री वाढली आम्ही प्रेमात पडलो त्यानंतर आम्ही विंदवासिनी मंदिरात जाऊन एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आम्ही प्रेमात पडलो आम्ही प्रेमात उडलो आम्ही प्रेमात वाहून गेलो काळ हा वळणावळणातून वाहणाऱ्या नदीसारखा असतो माझं ही आयुष्य तसंच वाहत होतं जसे नदीचे पाणी इकडे तिकडे आदळले तरी वाहत राहते त्याच्याप्रमाणे माझे आयुष्यही दुखापतींनी चालू राहिले पोखरात खूप दिवसांनी मला खरे प्रेम मिळाले जिथे स्वार्थ नव्हता फक्त प्रेम मी तिच्या खोलीत जायचो तेव्हा ती माझ्या घरी यायची एका संध्याकाळी तिने जेवायला येण्याची विनंती केली ती म्हणाली माझा फोपू आला आहे तू तिला भेटायला हवं मला फुप्फू नावाच्या मोठ्या बहिणीला भेटण्यातही रस होता मी संध्याकाळी त्याच्याकडे गेलो ती स्वयंपाक करत आहे मी तिला विचारले की ती ठीक आहे का तिने बाथरूम मध्ये अंघोळ करत असल्याचे सांगितले मी तिच्याशी गप्पा मारत तिला स्वयंपाकात मदत करू लागलो काही वेळाने तिचा फुप्पू छातीभोवती टॉवेल गुंडाळून बाथरूम मधून बाहेर आला तिला पाहताच मी आश्चर्यचकित झालो मी हातात चमचा धरला होता आणि तो जमिनीवर पडला माझ्या मित्राने भाजीपाला चालवणे थांबवले आणि काय झाले ते पाहण्यासाठी माझ्याकडे पाहिले मला एक प्रकारची प्रार्थना ऐकून धक्का बसला मी डोक्यावर हात ठेवून जवळच्या सोफ्यावर बसलो भाजी आवरल्यावर माझा मित्रही तिथे आला फुपूही कपडे घालून तिथे आला दोघेही माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होते मी शांत बसलो होतो त्याचे कारण म्हणजे माझ्या मित्राची फुपुतीच स्त्री होती जिला मी शिक्षण दिले ती तीच स्त्री होती जिने मला टेरेस नावाच्या इमारतीत पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवायला लावले अखेर त्यांना ब्लॅकमेल करून दोन लाख रुपयेही घेतले पहिल्या गाठीतील दगड या म्हणीप्रमाणे माझ्या मैत्रिणीचा फुपू माझ्यासाठी तसाच झाला मी पूर्वसूचना गाठली तीही पोहोचली असेल फुप्पू माझ्याशी न डगमगता मोकळेपणाने बोलला माझ्या मैत्रिणीने माझी औपचारिक ओळख करून दिली थोडा वेळ बोलून आम्ही जेवायला लागलो मी न बोलता जेवू लागलो मला सासरच्या घरी जेवायला लाज वाटते असे फुपूने मला छेडले मी अनुत्तरित राहिलो जेवणानंतर संभाषण झाले पण मला आतून उघडता आले नाही फुपुने विचारले काय झाले यार मी डोकेदुखीचे नाटक केले आणि लगेच परत येण्याचा प्रयत्न केला एक एक, एक नऊच्या सुमारास मी तिथून निघालो माझ्या मैत्रिणीने दुसऱ्या दिवशीही जेवायला येण्याची विनंती केली मला तिचे प्रेम गमवायचे नव्हते दुसऱ्या दिवशी मी जेवायला गेलो फुप्पू पण माझ्या मैत्रिणीसोबत राहत आहे काल सारखा संकोच नव्हता कारण फक्त फुप्पू आणि मला भूतकाळातील घटना माहीत होत्या तिची फुप्पू काही दिवस पोखरात माझ्या मैत्रिणीच्या खोलीत राहिली तिलाही आमच्या घरी जायचे होते पण मी तिला घेऊन गेलो नाही ते मला तिथे फोन करत राहिले एके दिवशी फुप्पू मला म्हणाला तिने मला उद्या दुपारी आधीचा व्हिडिओ बघायला सांगितले पुन्हा काय होईल असा प्रश्न पडला दुसऱ्या दिवशी मी कॅम्पसला जात असताना फुपुने मला तिथे बोलावले मला खात्री नाही मी गेलो तिथं पोहोचताच तिने दार बंद केलं दरवाजा बंद केल्यावर तिने मला पकडून बेडच्या दिशेने ओढले मला त्याचे चारित्र्य समजते पण पड़ मी पळून जाण्यापूर्वी तो त्याचे कपडे काढू शकतो तिने मला ब्लॅकमेल केले तिने बलात्काराच्या अफवा फेटाळून लावणार असल्याचे सांगितले आणि फक्त एक वेळ मागितली माझ्या मैत्रिणीलाही फोपूच्या वागण्याचा संशय आला फुप्पू माझ्या समोर तिचा रॅप शांत करत होती तेवढ्यात माझी मैत्रीण बाहेर आली आणि तिने दरवाजा ठोठावला दार उघडायला थोडा वेळ लागला तिला आरती आली तिने माझ्या छातीवर अनेक वेळा मारले तिने फुप्फूच्या केसांना हात लावला मी तिथे असह्य आणि नि शब्द राहिलो त्याच दिवशी तिची फोपू मजून गेली माझ्या मैत्रिणीने सेती नदी तुडी मारून आत्महत्या केली ज्यांनी ते पाहिले त्यांनी पोलिसांना माहिती दिली एका दिवसानंतर माझ्या मैत्रिणीचा मृतदेह पोलिसांनी सेती नदीतून बाहेर काढला हे सर्व ऐकून मी जवळजवळ वेडाच झालो होतो मी पंधरा दिवस कॅम्प मध्ये जाऊ शकलो नाही मी खूप निराश झालो मला वाटले की प्रेम करणे हा गुन्हा आहे मला दोन मुलींच्या प्रेमात पडल्यासारखं वाटलं पण क्षणार्धात दोन्ही प्रेमाचे संसार उद्ध्वस्त झाले काही वेळाने मी स्वतःला सांभाळायला गेलो एका मध्यम वयीन विवाहित महिलेला पाहूनही मला राग आला पोखरा असे शहर आहे जिथे फक्त महिला आणि मुले घरात राहतात वाघालुंग लमजुंग या डोंगराळ भागातील लोकांनी घरे बांधून तेथे वास्तव्य केले आहे परदेशात नोकरीसाठी गेलेल्या या लोकांची सर्व कुटुंबे मुक्कामी आहेत नेपाळमधील सुंदर शहर पोखरा हे पर्यटन स्थळ असले तरी ज्या बायकांचे पती परदेशात आहेत त्यांची परिस्थितीही बिकट होती लमजुंग पेक्षा येथे आपली तहान भागवणे सोपे आहे जेव्हा आपण सर्व काही पाहतो तेव्हा आतील लहर वेगळी असते मध्यम वय असलेल्या स्त्रियांमध्ये सुडाची भावना आली मी एक आकर्षक तरुण असल्यामुळे अनेक महिला माझ्या संपर्कात होत्या मी सुमारे शंभर मध्यम वयीन महिलांशी संपर्क साधला मी सर्वांचे गुप्त व्हिडिओ देखील बनवले त्या दिवसात मी खूप व्यस्त होतो सर्वांचे व्हिडिओ बनवून मी सर्वांना ब्लॅकमेलिंग केले मी ऐंशी महिलांकडून पाच लाख रुपये घेऊन निघून गेलो पण वीस महिलांनी दिली नाही तोपर्यंत माझे पदव्युत्तर शिक्षण संपले होते पोखरात मला चांगले पैसे मिळाले कदाचित काही लोकच आयुष्यात इतके कमवू शकतात मात्र कमाईच्या बाबतीत लामझुंगचा अनुभवही माझ्यासाठी चांगला होता तोपर्यंत राहिलो तोपर्यंत मला पोखराचे वेड लागले होते मग मी काठमांडूला आलो काठमांडूला आल्यावर मला नवीन आयुष्य जगायचं होत लग्न झालेच पाहिजे असा पालकांचा आग्रह होता तुला आवडेल त्याच्याशी लग्न कर नाही तर तुला हवं ते तुझं लग्न आम्ही सांभाळू असं ते म्हणायचे मी त्यांना सांगितले की माझ्या अभ्यासामुळे मी आजपर्यंत मुलीला भेटायला गेलो नाही त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीची मुलगी कॅम्प्स मध्ये शिकली आहे आणि सध्या पदव्युत्तर परीक्षा देऊन बसली आहे त्यांचे घर शंख मुळात आहे मी त्याच्याशी लग्न केले जुन्या वनेश्वर मध्ये मी घरही बांधले माझ्या लग्नाला बत्तीस वर्षे झाली आहेत मला एक मुलगा एक मुलगी आणि नातवंडे होते सर्व व्यवस्था उत्तम आहे आजकाल मी शेअर बाजारातील गुंतवणूक आणि संशोधकही आहे मी आता साठच्या दशकात आहे माझ्या लग्नाला बत्तीस वर्षे झाली आहेत या बत्तीस वर्षांत माझ्या मनात फारशा घटना नाहीत मी माझे अंडर अभ्यास पूर्ण केल्यापासूनची पाच वर्षे मला आयुष्यभर जळत आहेत अचानक आणखी एका घटनेने माझ्या आयुष्याचा समतोल बिघडला मी माझ्या कुटुंबासह पशुपतीनाथाच्या दर्शनासाठी गेलो होतो दर्शनाच्या ठिकाणी ओढ लागली होती मी समोर बायकोच्या रांगेत बसलो इतर स्त्रिया उन्हाळ्यात लहान ब्लाउज घालत माझ्या बायको समोर उभ्या असलेल्या आमच्या स्वयाच्या एका महिलेने तिच्या हातावर माझे नाव लिहिलेला टॅटू काढला होता माझ्या पत्नीने ते पाहिल्याबरोबर मला दाखवले मला वाटते की तिच्या पतीचे नाव माझ्यासारखेच आहे ती काहीतरी करून मागे वळली ज्या ठिकाणी लाईन होती ती बघायला गेलो रांगेतले इतर लोक आम्हाला बघून थांबले नाहीत आणि पुढे निघून गेले माझ्या पत्नीनेही बराच वेळ ते दृश्य पाहिले मला तिथे भेटलेली बाई माझी जुनी मैत्रीण होती सदतीस वर्षांपूर्वी आमचे प्रेमाचे जग होते आणि काही काळानंतर ते जग उजाड झाले त्या विचित्र योगायोगाने आम्ही पशुपतीनाथाचे दर्शन विसरलो जवळच असलेल्या चहाच्या दुकानात गेलो चहा घेता घेता गप्पा सुरू झाल्या माझ्या पत्नीला ते रहस्य जाणून घेण्याची घाई झाली होती मी माझ्या मैत्रिणीची माफी मागितली तिने हसून मान हलवली तिला माझे ऐकायचे नव्हते ती म्हणाली मला तुझे ऐकायचे नाही लहून ते थेट काठमांडूला शिक्षणासाठी आले तेव्हा शिक्षण आयोग उघडला गेला कायमस्वरूपी नोकऱ्या माध्यमिक स्तरावरील इंग्रजी शिकवण्याच्या नोकऱ्यांमध्ये उपलब्ध होत्या त्या काळी काठमांडू मध्ये टॅटू काढण्याची प्रथा होती तिच्या पहिल्या प्रेमाची खूण म्हणून तिने माझे नाव गोंदवले तिचे आयुष्यभर लग्न होणार नाही अविवाहित राहणे कठीण झाले आहे परंतु ती सर्व अडचणी सहन करत आहे तिने काही वर्षांपूर्वी नोकरीतून ब्रेक घेतला आणि सामाजिक कार्यात गुंतली निघताना ती म्हणाली प्रेम म्हणजे त्याग जिथे प्रामाणिकपणा त्याग समर्पण निष्ठा आदर्श नीतिमत्ता हे सर्व गुंफलेले आहेत प्रेम तेव्हा अपूर्ण असते जेव्हा तुम्हाला हवं ते मिळतं तोट्यातही प्रेमाची भावना तितकीच सजवता आली तर ते प्रेम शाश्वत असते त्याबरोबर ती निघून गेली तीन कप चहाची ऑर्डर दिली चहाकडे कोणी लक्ष दिले नाही तो थंड झाला आहे माझी पत्नीही काही बोलू शकली नाही तिथून जुन्या बाणेश्वर निघालो त्या दिवसापासून मला त्याची अधिकाधिक आठवण येऊ लागली तिचं प्रेम आणि त्याग पाहून मला अपराध्यासारखं वाटत दुसऱ्यांदा भेटलेल्या मैत्रिणी सेती नदीत पडल्याचे दुःखद दृश्य डोळ्यांसमोर येते स्वप्नातही ते येतात आणि मला मिस करतात माझ्या व्यवसायातील भूतकाळामुळे मी खूप विक्षिप्त आहे मन अशांत आहे गुरु आता मी काय करू मला शांती द्या ज्योतिषी म्हणतात घाबरू नका सर्व काही ग्रहशांतीने निश्चित केले पाहिजे सोमवारी ग्रहशांती करण्यासाठी या प्लॅनेट पीस फिरू याची किंमत एक लाख पन्नास हजार आहे हा माल घेऊन या असे सांगत मालाची यादी देतात दुसरीकडे सिक्रेट रूम मध्ये अस्वस्थ असलेले बसंते तिवारीजी कधी जाणार या विचाराने नाराज होते तिवारीजी तिथून निघून गेल्यावर बसंते यांनीही अधिक विचार केला त्यामुळे आज त्यांना नवीन घडामोडी ऐकण्याची संधी मिळाली मग तो घराच्या छतावर जातो मोकळ्या आकाशाकडे पाहतो आणि ताजी हवेत श्वास घेतो बसंते काठमांडूला येऊन बरीच वर्षे झाली तो सुमारे पाच वर्षे शिकत आहे त्या काळात त्याने ज्योतिषी केंद्रात काम केले आणि ज्ञान मिळवले तो पदव्युत्तर शिक्षणात व्यस्त आहे त्याने पदवीचे शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले तो पदव्युत्तर स्तरावर संस्कृतीचा अभ्यास करत आहे तो प्राचीन नेपाळ आणि आधुनिक नेपाळच्या संस्कृतीच्या बहुआयामी पैलूंचा अभ्यास करतो नेपाळी सभ्यता ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे हेही त्यांच्या अभ्यासातून लक्षात येते बसंते वस्तुस्थितीचा अभ्यास करतात कोणी काही बोलले तरी त्याची पुष्टी करण्यासाठी आधार नसेल तर तो त्यावर विश्वास ठेवणार नाही त्याच्याकडे फक्त सकाळी कॅम्प्स मध्ये अभ्यास करण्यासाठी वेळ असतो कारण त्याच्याकडे दिवसभरात कामाच्या जबाबदाऱ्या असतात ज्योतिषी उदास झाल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे आणि बाबांचाही त्यांच्यावर खूप विश्वास आणि विश्वास आहे ज्योतिष बाबांचे मुलगे कधी कधी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधतात ते नेपाळमध्ये येऊन भेटलेले नाहीत परिस्थितीने बसंते यांना त्या घरातील थोरल्या मुलासारखे बनवले आहे वासंतेने कधी कधी ज्योतिषालाही थडकताना पाहिले आहे त्यांना असे घाईघाईने जाताना पाहिल्यावर तुमच्या मनात प्रश्न पडतो का पण तुम्ही कोणाशीही चर्चा करत नाही तो परिस्थिती जशी आहे तशी हाताळतो आणि पुढे जातो ज्योतिष केंद्रात श्रद्धेने येण्याबद्दल त्यांना तेवढा सादर आहे एखादी खास व्यक्ती आली की गुप्त खोलीत बसून त्याची जीवनकथा ऐकणे हे त्याचे वेळापत्रक असते ज्योतिषी बाबांनी बसंते यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे म्हणून अशी व्यवस्था केली बसंते यांना दुसऱ्या दिवशी दुसरा वीआयपी येणार असल्याची सूचना मिळते तो तयारीच्या अवस्थेत राहतो सुरुवातीच्या काळात कथा काहीही असो ते ऐकायचे पण आजकाल ते त्या घटनांबद्दल स्वतःचे मत बनवतात दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच दिनक्रम सुरू होतो एक जुना वी केंद्रात येतो त्याला नियमानुसार बसवले जाते त्याआधीच बसंत सिक्रेट रूम वर पोहोचले होते आजचा वीआय म्हणजे प्राध्यापक त्यांच्यात संवाद सुरू होतो प्रोफेसर म्हणतात नमस्कार गुरु ज्योतिषी म्हणतात नमस्कार आणि बातमी काय आहे प्रोफेसर म्हणतात हे ठीक आहे असे म्हटले तर ते योग्य नाही ते बरोबर नाही असे म्हटले तरी काय म्हणावे हे अवघड आहे ज्योतिषी म्हणतात तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे प्रोफेसर म्हणतात गुरु आयुष्यभर शिकवतो शिकवण्याच्या कृतीतही गुन्हा केला जातो आज खंत आहे कर्मामुळे आजकाल मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते आत्मा जाळला आहे आयुष्यभर ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक क्षेत्राबद्दल माझ्या मनात नकारात्मक धारणा निर्माण झाली आता या वयात जळणाऱ्या आत्म्याला शांत करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे शांतता पूर्ववत होऊ दे ज्योतिषी म्हणतात स्वतःच्या कृतीने लोकांना त्रास होतो छातीत जळजळ आणि अपराधीपणाची कृती कशी घडली ते कृपया मला तपशीलवार सांगा त्यानंतर ग्रह शांती आणि आनंद प्राप्त करणे सोपे होईल प्रोफेसर म्हणतात गुरु कृपया ते गुप्त ठेवा मी माझी पार्श्वभूमी थोडक्यात सांगेन कथेची सुरुवात अशी होते गुरु मी वयाच्या इंग्रजी साहित्यात प्रथम श्रेणी ते मी त्यानंतर दोन वर्षांनी एम ए पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कॅम्प्समध्ये कायमस्वरूपी नियुक्तीही मिळाली उपप्राध्यापकाची नोकरी कायमस्वरूपी मिळणे सामान्य नव्हते त्यावेळी मी चर्चेचा विषय बनले होते माझ्या वर्गातील बरेच विद्यार्थी माझ्यापेक्षा वयाने मोठे होते मी सगळ्यांना कडक शिस्तीत शिकवले सुरुवातीला शिकवण्यात मजा यायची पण नंतर कंटाळा यायला लागला सुरुवातीला पगारावर समाधानी होतो पण नंतर शिकवणीचा मासिक खर्च परवडत नाही मी अनुवादाचे कामही करू लागलो त्यानंतर कमाई चांगली होऊ लागली मी विविध लेख आणि संपूर्ण पुस्तकांचे भाषांतर करायचो नेपाळी लेखकांनाही इंग्रजीत बदलायचे असल्याने हा व्यवसाय सुरूच राहिला पैशाची हावही वाढली तिथे कॅम्प्स मध्ये दिग्दर्शित करायचा होता तेव्हा मला थोडा कंटाळा आला नंतर पैसे घेऊन मी स्वतः प्रबंध तयार करू लागलो तिथूनही पैसा येतो पैसे कुठूनही येतील ज्यांना माहित आहे वेळ निघून गेली नवीन अनुभव जोडले गेले अध्यापनासोबतच मी भाषांतर संशोधन मार्गदर्शन आणि इतर लेखकांच्या संपादनाची कामेही करू लागलो त्याचबरोबर वेळेनुसार इंग्रजी भाषेचे कोचिंग क्लासेस घेण्यास सुरुवात केली सगळीकडून मिळणारी कमाई पाहून मला धक्काच बसला जेव्हा पैसा भरपूर असतो तेव्हा आनंद मिळतो दडपलेल्या इच्छा आता जागरूक झाल्या आहेत जेणेकरून त्या पूर्ण व्हाव्यात मी लहान असताना मला माझे केस करायचे होते पण तेव्हा मी ते करू शकलो नाही मी केसही केले मी टोचलेल्या कानांसह एक छोटा टॉप देखील घातला होता मला फक्त पॅन्ट आणि कपडे घालता येत होते तुमच्या इच्छेनुसार ते परिधान करा फाटलेले टाळलेले वगैरे डिझाईन्स माझ्याकडे बालपण तारुण्य आणि तारुण्य पुन्हा पुन्हा आले मी आयुष्यात माझ्या यशाने आनंदी होतो मला चांगली कमाई होत होती त्यावेळी पातळी गाठली होती मी कॅम्प्स मध्ये एक चांगला शिक्षक मानला जात असे तोपर्यंत मी असोसिएट प्रोफेसर ही होतो अनुभवाबरोबरच माझा अभिमानही वाढला मला माझी शैक्षणिक पात्रता देखील मिळाली आहे त्यावेळी मला खूप आनंद झाला होता की शब्दात कसे सांगू त्यावेळी मला माझे दुसरे अपत्य झाले दोन मुलं म्हणजे देवाची देणगी मी रेडिओवर अनेकदा ऐकलं दोन मुले असताना माझ्या कुटुंबातही कौटुंबिक आनंद होता त्यावेळी कॅम्प्स मध्ये माझा एक संशोधन विद्यार्थी होता घरी जन्म देणाऱ्या माझ्या पत्नीकडून जे मिळालं नाही ते संशोधकाकडून मिळू शकत असं मला वाटलं भावना प्रबळ झाली तिला कसं सांगावं ती मान्य करते की नाही आवाज केला तर काय होईल याची त्याला चिंता वाटू लागली त्यानंतर काही दिवस मी तिच्या असे घडले नाही असे सांगून तिला काम टाळले त्या संशोधकांनी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये शिकवायला सुरुवात केली आहे संशोधनाचे काम वेळेत पूर्ण होणार नाही याची तिला खूप काळजी वाटते माझी एक प्रकारची समस्या म्हणजे त्याची दुसरी समस्या मला तिचा प्रॉब्लेम समजला नाही असे मी वागलो मी तिला थेट प्रपोज करू शकलो नाही मी ट्विस्ट देऊन प्रपोज केले एखाद्या काल्पनिक घटनेप्रमाणे मी ते सांगितले एक गुरु स्वत संशोधन कार्यात मदत करत आहेत आणि विशेष कामेही करत आहेत उलट मी त्याला सांगितले की मुलगी किती करू शकते तिने ते सहज घेतले मला त्याची भावना समजली त्यानंतर काहीसे सहज वातावरण निर्माण झाले मी त्याच्या समोर उघडले ती पण माझ्या जवळ येऊ लागली त्यांचे संशोधन कार्य मला सोपे झाले तीन चार दिवसांनी मी आणखी एक निमित्त काढले एका खास कामामुळे मी दोन महिन्यांसाठी परदेशात जात आहे मग मी म्हणालो चला तुमचे संशोधन सुरू करूया ती खूप अस्वस्थ होती एम एस संशोधन हे सोपे काम नाही ती काळी झाली कधी जाणार साहेब पुढच्या आठवड्यात मी म्हणालो अरे हे खूप कठीण होणार आहे ती म्हणाली मध्येच मी त्याला म्हणालो तू हे कर कुठेतरी राहण्यासाठी सुरक्षित जागा व्यवस्था कर आपण दोघांना एकत्र बसूया दोन तीन दिवसांत सर्व काही झाले पाहिजे अशी जागा कुठे असेल तिने उत्तर दिले तुमच्या घरात जागा असेल मी म्हणालो मी एका नातेवाईकाच्या खोलीत बसलोय साहेब ती म्हणाली नेपाळमधील मधील प्राध्यापकान प्राध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष असेल असा एक दिवस येईल अशी शक्यता नाही चौकात बसून काय करता येईल मी चिंता व्यक्त केली मग तो म्हणाला असं शक्य आहे वाक्य थांबल कसक ती म्हणाली सर मी म्हणालो माझ्या मित्राचे धुळी हॉटेल आहे तिथे ऑफ सीजन असल्याने सर्व काही रिकामे आहे मी तिथे बसून सर्व दुरुस्त्या पाहिन ही लॅपटॉप आणि बाकीची कागदपत्रे ठेवली आणि निघून जा दोन दिवसात सर्व काही फायनल व्हायला हवे माझ्याकडे आता वेळ नाही म्हणून मी येईन आणि नंतर करेन ती घाबरली काही वेळाने काही वेळाने दुसरा पर्याय नाही सर ती म्हणाली मी सर्व काही सांगितले मी सांगितले की मी तुम्हाला परिस्थिती सांगेन सर माझ्याकडे पैसे नाहीत ती म्हणाली ते हॉटेल माझ्या मित्राचे आहे मी व्यवस्था करीन पैसे नाहीत मी म्हणालो मी म्हणालो पैसे नाहीत मी पुन्हा आश्वासन दिले आम्ही धुळीखेलला जायला तयार झालो दोन दिवस जाऊन राहायचे आणि दुसऱ्या दिवशी परतायचे हे पक्के झाले ठरल्याप्रमाणे आम्ही दोघे माझ्या गाडीत बसलो आणि धुळीखेलला गेलो खरे तर माझ्या ओळखीच्या व्यक्तीचे हॉटेल धुळीखेल मध्ये नव्हते मी हे निमित्त केले धुळीखेलला जाताना अनेक ठिकाणी फोन केला बनप्यात गाडीतून कॉफी घेतली जेव्हा आम्ही धुळीखेलला पोहोचलो तेव्हा मी त्याला आठवण करून दिली की माझ्या मित्राच्या हॉटेल मध्ये पत्रकार परिषद आहे आणि तिथे राहणे योग्य नाही ती म्हणाली आता मी आले आहे आता मी तुला पाहिजे तिथे बसेन माझे मिशन पूर्ण होत होते धुळे मध्ये एका छानशा हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये नोंदणी करताना आम्ही वेगळे नाव टाकले आणि हॉटेल न सोडता दोन दिवस तिथेच राहिलो मला हवे ते सर्व मिळाले त्याने लॅपटॉपही घेतला असल्याने आम्ही दोघांनी लॅपटॉपवर संशोधन अहवाल तयार केला तशी ती माझ्या प्लॅन मध्ये पडली मी म्हटलं की धुली खिल मध्ये भाषांतराची कार्यशाळा आहे माझ्या पत्नीची आई माझ्या पत्नीला मुलगा होता म्हणून मदत करायला आली तांदूळ शिजवण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी मी मदतनीसची व्यवस्था केल्यामुळे माझ्याकडे शोधण्याचे फारसे धोरण नव्हते निश्चितच माझे तिच्याशी दोन दिवस खुले नाते होते कोणाला कळू नये म्हणून ती वारंवार विनवणी करत होती इथे आल्यानंतर तिने संशोधन अहवाल छापून आणला मी डोळे मिटून सर्व चित्रे दुरुस्त केली त्यानंतर ती कुठे गेली हे मला माहीत नाही त्यानंतर मी संशोधनावर देखरेख करत असताना एखादी महिला असल्यास त्यानुसार कामाची मांडणी केली माणसाची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर मी संशोधनाला प्रवेश घेतला असता माणूस हा परिस्थितीचा गुलाम आहे मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला शिक्षकी पेशा कंटाळवाडा होता कॅम्प्स मधील दीर्घ विश्रांती दरम्यान त्रिशुली नगरकोट धुलीखेल आणि इतर ठिकाणी निवासी भेट देण्यात आली मुलींपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नेलं होत किती विवाहित स्त्रियांनी घटस्फोट घेतला या बातम्या ऐकल्या पण माझी सवय काही बदलली नाही मला माहीत होते की एकदा मी एखाद्या व्यक्तीशी भेटलो की या कामातून पैसे येतील पैसा म्हणजे वर्तनासाठी वंगण मी जेव्हा कॅम्प्स मध्ये होतो तेव्हा मी शिकवण्याबाबत खूप काळजी घेत असे मी खूप मेहनतीने शिकवले म्हणून मी सर्वांसमोर प्रिय होतो कॅम्प्समध्ये शिकवण्याबरोबरच मला विविध सभा आणि चर्चासत्रांमध्ये प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले जाऊ लागले नाव दाम आदर मिळवला जस जसा, जसा वेळ निघून गेला तसा तसा मी प्राध्यापक झालो त्यानंतर माझी छाती रुंद झाली मी माझ्या क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती सारखे होऊ लागलो जेव्हा मी कार्यक्रमाला गेलो तेव्हा लोक माझे गुणगान गाण्यास उत्सुक दिसत होते त्यावेळी ही अनुवादाचे काम आले आणि माझ्या विद्यार्थ्यांना भाषांतर करायला लावले नाव माझे होते मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये प्रमुख वक्ता आणि प्रमुख पाहुणे बनू लागलो जगातील विविध देशांत प्रमुख वक्ता म्हणून मी माझ्या आवडत्या लोकांना कार्यक्रमात घेऊन गेलो अशा रीतीने विश्वेश्वर प्रसाद कोयराला यांच्या उदारमतवादी आणि व्यापक साहित्याची मी माझ्यासोबत जाणाऱ्यांमध्ये चर्चा करायचो तो खुला आणि इतरांना लक्ष करणे सोपे होते मलाही त्यावेळेच्या राजकारणात रस असल्याने नोकरीच्या उत्तरार्धात मला राजदूत म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर लवकरच मी आपो आप मी आपोआप निवृत्त झालो सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळातच माझी पत्नी आजारी पडली मला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले बरे होण्याची चिन्हे नव्हती शेवटी डॉक्टरांनी रिपोर्ट दिला की माझ्या पत्नीला एडसा आहे त्याने तिला ते सांगितले नाही याला मी कारणीभूत होतो त्या दिवसापासून भूक आणि झोप नाहीशी झाली ओठ आणि टाळू सर्व कोरडे आहेत येत्या काही दिवसांत काय करावे याचा विचारही माझ्या मनात आला नाही आता पश्चातापाची आग माझ्या हृदयात धगधगत आहे माझे मन अस्वस्थ झाले आहे आणि माझे जीवन गोंधळलेले आहे माझी बायको मुलगा मुलगी नातू नात पाहून मी थथर कापायला लागतो गुरु मला शांती द्या मी आता जिवंतसे पर्यंत मला शांततेत जगायचे आहे जरा मलम लावा गुरु ज्योतिषी म्हणतात आता जे झाले ते सोडा ग्रहशांती असावी तुमच्या मनाला थोडी शांती मिळेल असे कॅलेंडर फ्लिप करून त्यासाठी कृपया सोमवारी या एक लाख पन्नास हजार रुपये शुल्कासह आणा काही साहित्याचा तपशील असलेला कागद देत या वस्तू आणा प्रोफेसर म्हणतात ठीक आहे गुरु नमस्कार करून तो निघून गेला बसंतही गुप्त खोलीतून निघून जातो त्याला समजलेला गुरु शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा आठवतो आणि तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो गुरु हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आदर्श आहे पण आजच्या युगात सगळेच गुरु गुरु नाहीत बाहेरून आत एक गोष्ट वेगळी आहे विद्यार्थ्याला शिक्षक ओळखता आला पाहिजे असे त्यांचे मत होते त्याच्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीही ज्योतिषी बसंते सूचित करतात बसंते हे प्रकरण स्वतः समजून घेतील आणखी एक नवीन कथा घेऊन कोणीतरी येत आहे त्या लांब हॉलच्या मधोमध एक छोटीशी केबिन बनवलेली जागा आहे जी फक्त खास वेळी वापरली जाते बसंते मंदिरात गेल्यावर बाहेरून चावी आणण्याची प्रथा आहे त्या केबिनच्या आत आणि बाहेर सर्वांना ऐकू येईल अशी व्यवस्था केली आहे विआयपी ते येतात त्या दिवसाचे व्हीआयपी डॉक्टर म्हणून ओळखले जातात तो तिथे आल्यावर पुन्हा असा संवाद सुरू होतो डॉक्टर म्हणतात गुरु दर्शन ज्योतिषी म्हणतात दर्शन काय सेवा करू महाराज डॉक्टर म्हणतात माझ्या अंतःकरणातील अशांततेची ज्योत शांत करण्यासाठी जो गुरु आला आहे त्यानेच माझे कल्याण करावे ज्योतिषी सांगतात तुमच्या मनात अशांतता कशी निर्माण झाली याचा इतिहास ठेवला तर ग्रहावर शांतता प्रस्थापित करणे सोपे होईल डॉक्टर म्हणतात गुरु या भूतकाळातील कृतीमुळे मनात अशांततेची ज्योत पेटली आहे माझी कहाणी अशी आहे मला वैद्यकीय डॉक्टर होऊन बरीच वर्षे झाली आहेत सुमारे चाळीस वर्षे झाली असावीत माझ्या आई वडिलांनी खूप पैसा खर्च करून मला डॉक्टर बनवले जेव्हा मी डॉक्टर म्हणून सेवेत रुजू झालो त्यावेळी मला समजले की डॉक्टरांचे काम हे सेवेसारखेच असते कमाईही कमी होईल सामान्य लोकांच्या समजुतीनुसार डॉक्टर खूप कमावतात मी डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करू लागताच घरातून लग्नाचे दडपण येऊ लागले दरम्यान मी काम करत असलेल्या हॉस्पिटल मधील एका नर्सने मला पसंत केले आणि एकाच वेळी लग्न करण्याचा दबाव भरून होता हा योगायोग मानून मी लग्न केले आम्ही दोघनही एकाच भागातले असल्याने आयुष्य सुसह्य झाले असते आम्ही एकमेकांना समजून घेतले अल्प उत्पन्नात सुसंवादी वातावरणात जीवन प्रगतीपथावर गेले आमचे जीवन सामान्य नेपाळी लोकांपेक्षा चांगले होते सुरुवातीला डॉक्टर म्हणून या क्षेत्रात प्रवेश करून सेवा पुरवठादार म्हणून काम करताना मला आनंद झाला थोडं थोडं डॉक्टरांची कमाई फक्त घर आणि कुटुंबातूनच आहे का एका विशिष्ट डॉक्टरने तो किती कमावतो हे सांगून अधिक कमाईची अपेक्षा करू लागला डॉक्टर बनून रुग्णांची सेवा कुठे करायची आहे याचा मी व्यावसायिक विचार करू लागलो सुरुवातीला एका हॉस्पिटल मध्ये काम करून मी आनंदी होतो नंतर मी अनेक हॉस्पिटल्स आणि मेडिकल सेंटर्स चालवू लागलो अशा प्रकारे अनेक रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधा असत्या तर उत्पन्नही थोडे जास्त असते त्यावेळी मला जाणवले की जर मी स्वतःची वैद्यकीय प्रॅक्टिस सांभाळू शकलो तर उत्पन्न जास्त होईल मी डॉक्टर आहे पत्नी नर्स आहे काही काळानंतर आम्ही एक छोटीशी वैद्यकीय सुविधा सुरू केली मी पण दुसऱ्या मोठ्या दवाखान्यात काम करायचो माझी पत्नी आमच्या वैद्यकीय व्यवसायात पूर्ण वेळ काम करू लागली मी सकाळी आणि संध्याकाळी आमच्या मेडिकल ऑफिसमध्ये राहायचो दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांना आमच्याच मेडिकल रेफर करायचो काही वेळाने आमचे मेडिकल सेंटर, आम से सेंटर रुग्णांनी -खच भरले होते आमच्या वैद्यकीय दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक मानसिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून सेवा उपलब्ध आहे जे लोक आजारी आहेत ते देखील चांगले जागे होतील अनेक नेपाळी गरीब आणि अशिक्षित दिसत होते इतर वेळी माझ्यासारखे गळ्यात आणि हातात जाड सोन्याचे दागिने घातलेल्या माणसालाही तब्येतीची तडजोड करणार नाही अशा स्थितीत टाकले जायचे जर एखाद्या डॉक्टरने स्वत वैद्यकीय केंद्र उघडले आणि ते कसे करावे हे माहीत असेल तर नेपाळ सारख्या देशात ते एका गोणीत आणि गोदामात ठेवण्यासाठी पैसे पुरेसे असतील मी ते अनुभवले हॉस्पिटलला मेडिकल पेक्षा जास्त कमाई होते मी हॉस्पिटल उघडण्याकडे लक्ष वळवले ते म्हणतात नेपाळचा कायदा देवाने चालला पाहिजे नेपाळ मध्ये कोणी काहीही केले तरी चालेल देखरेख मंडळ निरुपयोगी कार्यालयासारखे झाले आहे राजकारणात असलेल्यांपैकी गोरक्षक प्रत्येक क्षेत्रात सूचना देत असत कोणीतरी येईल आणि खरोखर निरीक्षण करण्यासाठी एक छोटी गोष्ट शिंकेल पैसा कमावण्यासाठी नेपाळ सोन्याचा देश वाटत होता नेपाळमध्ये आरोग्य शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्यास परदेशीही उत्सुक होते मुद्दा समजून घेण्याचा आहे परकीय गुंतवणुकीबाबत मला एवढेच म्हणायचे होते हॉस्पिटल सुरू करण्यापूर्वी मी थोडे संशोधनही केले माझे संशोधन कोणती रुग्णालय फायदेशीर आहेत कुठे नुकसान पूर्णविराम रुग्णालय सुरू झाल्यावर ज्या रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉक्टर होते ते फायद्यात आणि वैद्यकीय क्षेत्र समजून घेणारे कमी लोक असलेले रुग्णालय तोट्यात गेल्याचे दिसून आले माझे वडील आणि मेहुणे माझा भाऊ ही डॉक्टर असल्याने त्यांच्याशी चर्चा करून माझ्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम तयार करून हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आम्ही एका छोट्या कोपऱ्यात हॉस्पिटलसाठी जागा शोधत आहोत रुग्णालयासाठी आम्ही सात भूखंड खरेदी केले आणि उर्वरित चौदा भूखंड आम्ही मालकाने वैयक्तिकरित्या खरेदी केले आमच्याकडे काही पैसे होते आणि बाकीचे पैसे देण्यासाठी बँका आमच्याकडे आल्या गरीबांसाठी कायदा आणि श्रीमंतांसाठी आनंद असे म्हणल्याप्रमाणे नेपाळची संपूर्ण राज्य व्यवस्था चालवली जाते असे वाटले त्या भागात आम्ही हॉस्पिटल बांधायला सुरुवात केली तेव्हा अचानक जागेचे भाव वाढले आम्ही त्या भागातील जमीन सहा लाख प्रति रोपणी या दराने खरेदी केली रुग्णालयाची इमारत पूर्ण झाल्यानंतर तेथील जागेची किंमत चौदा लाख प्रति आणि याप्रमाणे विकू लागली जमिनीतून आपण मोठ्या प्रमाणावर पैसा कमावतो रुग्णालय पूर्णपणे तयार झाल्यानंतर आम्ही रुग्णालयासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्याच्या योजनेसह पुढे गेलो परदेशातून महागडा माल आणावा लागत असल्याने आम्ही सीमाशुल्क करमुक्तीसाठी अर्ज केला सीमाशुल्क करात सूट देण्याची शिफारसही सरकारने केली आहे नेपाळमध्ये सरकारी तळावरील तळ आणि बॉसच्या पातळीनुसार प्रसाद दिल्यानंतर सर्व काम वेळेवर पूर्ण केले जाते ते आपणही अनुभवले होते आम्ही आमच्या स्वतःच्या रुग्णालयासाठी सीमाशुल्क कर सवलतीत मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री आणली आणि ती इतरत्र वैद्यकीय व्यावसायिकांना विकली एकाच मशीनवर नफा मोठा होता त्यामुळे उत्पन्न मिळणे शक्य होते दवाखाना तयार झाल्यानंतर त्याचा दबाव सांभाळता येत नाही अशा पद्धतीने रुग्णांची संख्या येऊ लागली सामान्य रुग्णांकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातील राष्ट्रीय स्तरावर रुग्णालय चालकांचे जाळे उभारून काम केले पेशंटला इकडून तिकडे पाठवून कमिशन घेतले जायचे रुग्णालयाच्या प्रशासकांचे जाळे उभारल्यानंतर रुग्णालयात काही घडले तर समन्वय साधता येईल अशा स्थितीत मी स्वतः पोहोचलो आम्ही आमच्या स्वतःच्या नेटवर्क हॉस्पिटलचा वापर करून किडनी प्रत्यारोपण केले परदेशी व्यापाऱ्यांमध्ये किडनी प्रत्यारोपणादरम्यान एका व्यक्तीकडून दहा लाखांपर्यंतची रक्कम देण्यात आली आमच्याकडे दोलखा आणि इतर जिल्ह्यांमध्ये किडनी विकणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी एजंट होते गरीब लोक आपली किडनी तीस ते चाळीस हजारात विकायला तयार होते आम्ही त्यांना भारतातील विविध शहरांमध्ये पोहोचवायचो या सर्व कामात वेळोवेळी समस्या आणि धमक्या आल्याने आम्ही गुंडांची मदत घ्यायचो हळूहळू हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांचे किडनी प्रत्यारोपण केले आहे मनात भीती असली तरी पैशा समोर सर्व काही न्याय आहे मनात भीती नव्हती मी अनेक हॉस्पिटल्सचा शेअरहोल्डर शेअर होल्डर होतो आणि नफा आयोजित केला होता मी जिकडे पाहिलं तिकडे फक्त पैसा दिसला कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी फिंगर प्रिंट टाकून रुग्णाच्या व्यक्तीची संमती घ्यायचो प्रॅक्टिस करताना अनेक आजारी शिकाऊ डॉक्टरांचा मृत्यू झाला वैद्यकीय कायद्याने वैद्यकीय व्यावसायिकांना संरक्षण दिले लोक मरण पावले तेव्हा काही अडचण नव्हती रुग्णालयात आमच्या समोर लोक मरत असतानाही आम्हाला काही वेगळे वाटले नाही आम्हाला फक्त एक केस वाटले होते रुग्णाच्या नातेवाईकांना दुखापत होईल याचा आम्हाला अंदाज नव्हता बराच वेळ आमचा दिनक्रम असाच निघून गेला काही वेळा जेव्हा हॉस्पिटल मध्ये रुग्णांची संख्या कमी असते तेव्हा आम्ही तेथे असलेल्या इतर रुग्णांवर खर्च करतो कल्पना असणे फक्त फायदे होतील माझ्या व्यावसायिक कारकिर्दीच्या शेवटी कोरोना रोगाचा उद्रेक झाला ही महामारी चीनमधून सुरू झाली आणि जगभर पसरली अमेरिका इटली कोरिया या विकसित देशांनाही कोरोनाचा फटका बसला आहे जगभरातील देशांमध्ये संपत्तीचे प्रचंड नुकसान झाले सगळीकडे फक्त भीती आणि दहशत होती चीन मध्ये ज्या देशात हा रोग सुरू झाला तेथे वैद्यकीय उपचार तसेच लॉकडाऊनचा सराव केला गेला लॉकडाऊनची परिस्थिती अनेकांना माहीत झाली त्यालाही ते जाणवलं विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊन अत्यंत उपयुक्त असल्याचे दिसून आले या आजाराबाबत चीन आणि अमेरिकेची परिस्थिती शीतयुद्धासारखीच होती जगभरातून चीनकडे बोट दाखवण्याची परिस्थितीही माध्यमांसमोर आली आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर नियंत्रण अनेक टूर प्लॅन्स रद्द करण्यात आले व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यानंतर काही व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या होत्या युरोपातून पसरलेल्या बातम्यांनी जागतिक मानव समुदाय हादरून जायचा थोड्या वेळाने हा आजार भारत आणि नेपाळमध्येही दाखल झाला तेथेही गोंधळ उडाला सरकारने लॉकडाऊनची बातमी प्रसिद्ध केली नेपाळ ही भीती दहशत आणि संकटाच्या गर्तेत अडकला कोरोनाचा प्रादुर्भाव दाखवून भ्रष्टाचार निर्माण करण्याचे काम सरकारमधील लोकांनी केल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे पण बोलणार कोण कालांतराने स्वतः संकटाची टांगती तलवार डोक्यावर उभी केली दोन हजार बहात्तर चा भूकंप झाला तेव्हा देश जसा भीतीच्या गर्ते अडकला होता तसाच कोरोनाच्या काळातही भयभीत झाला होता राष्ट्रावर संकट आले की नेपाळी राजकारणी श्रीमंत होतात हा इतिहास घडला आहे दोन हजार भूकंप झाला तेव्हा सरकारमधील लोकांनी काय केले हे काठमांडूच्या जनतेला विचारण्यासाठी पुरेसे आहे कोरोनाच्या काळातही परिस्थिती अत्यंत कठीण झाली होती मात्र सरकार बेजबाबदार दिसत होते आम्ही देखील हा काळ व्यावसायिक वातावरणासाठी सर्वोत्तम मानला रुग्णांची वाढ वाढ आजारांची वार ही रुग्णालय प्रशासकांच्या कोर टीम सोबत गुप्त बैठक घेतली आहे जग घाबरले असतानाच नेपाळमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव दोन टप्प्यात झाला सुरुवातीच्या टप्प्यावर आम्ही हॉस्पिटल नेटवर्क मधून अधिक भीती निर्माण करण्यास प्रोत्साहित केले पहिल्या टप्प्यात निष्काळजीपणा होता आम्ही रुग्णाला व्हेंटिलेटर वर ठेवले पण आम्हाला स्वतःला तिथे राहणे योग्य वाटले नाही परिचारिकांच्या सुरक्षेलाही धोका आहे असे आम्ही म्हणायचो पहिल्या टप्प्यातील सुरुवातीच्या टप्प्यात निष्काळजीपणाने आणि औषधामुळे मरण पावलेले रुग्ण दाखवून सर्वसामान्यांना तहानलेले बनवले त्यानंतर तो माणूस पैशाचा विचार न करता रुग्णालयात गेला रुग्णांनाही रुग्णालयात राहता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे आम्ही थेट औषध दुकानाला सहकार्य केले आणि रुग्णाच्या नातेवाईकांना फोनवरून सांगितले की त्यांनी एवढी औषधे घेतली आहेत मृत्यूपत्र बनवण्यापर्यंत लोक मेले तरी औषध दुकानाने कोरोनाच्या औषधावर एक रुपयाची सवलत दिली नाही आम्ही रुग्णांना हेलिकॉप्टरने काठमांडूच्या बाहेर इतर जिल्ह्यांतील हॉस्पिटलमध्ये पाठवतो रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा कमी होती एका रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या आठ ते दहा खाटा होत्या व्हेंटिलेटर सह बेड मिळवण्यासाठीही मंत्र्यापर्यंतची शक्ती लागू करावी दहा व्हेंटिलेटर असलेल्या हॉस्पिटल मध्ये आम्ही डॉक्टरांना फेऱ्या मारायचो डॉक्टर सामान्य असायचे पण आम्ही तज्ज्ञ म्हणून ओळखले जायचे ते तथाकथित तज्ञ डॉक्टर आले की आम्ही पंधरा वीस हजार डॉक्टरांची फी म्हणून राउंडिंग केली पेशंटमुळे डॉक्टर मिळायचे त्यावेळी नेपाळमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची दहशतही आनंदाने धावली होती मी स्वतः माझ्या व्यवसायात पैशासाठी गुन्हे केले आहेत मी सुरुवातीच्या काळात निष्काळजीपणामुळे काही रुग्णांचा मृत्यू होऊ दिला होता माझ्यासारख्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलीचा मुली नवरा आणि जावई दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पेशंटला न ओळखता मारले गेले काही काळानंतर जगभरातून कोरोनावर नियंत्रण आले जगातील जवळपास सर्वच देश त्या दहशतीतून सामान्य स्थितीत आले कोरोना जगात पुन्हा डेंग्यूची लाट आली तोपर्यंत मी सक्रिय व्यावसायिक कामातून माघार घेतली होती हॉस्पिटलचे नेतृत्वही मी सोडले मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ लागलो तेव्हाच माझ्या लक्षात आले की अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत मी प्रेम देऊ लागलो तेव्हाच माझ्या लक्षात आले की अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत माझ्या मुलीलाही मुले आहेत ते मला चिकटून बसतात त्यावेळी मला वाटते की मी त्यांच्या वडिलांचा मारे करी आहे आजकाल मी दवाखान्यात जाऊन शुद्ध मनाने सेवा करतो पण माझी भूतकाळातील कृत्य मला चिडवतात हृदयात जळजळीत खंत आहे दिवसा आनंद नाही आणि रात्री झोप नाही समाजाच्या नजरेत जरी मी प्रामाणिक दिसत असलो तरी सन्माननीय कायद्याच्या दृष्टीने मी एक गुन्हेगार आहे मला माझ्या समोर अनेक डॉक्टर मित्र दिसतात जे गुन्हेगार आहेत अनेक डॉक्टरांनी चांगले काम केले आहे भल्या भल्यांचे कवच उघडून समाजाला चोखणारे डॉक्टरही पायपीट करत आहेत मला वाटते की हे नेपाळी लोकांचे विचार आहेत कोणी काहीही बोलले तरी ते सहन करतील त्यांनी काहीही केले तरी चालेल ते औषधाची तारीख न पाहता पैसे देतील नेपाळ ठिकाणी जेथे असे लोक राहतात तेथे परदेशी लोक आरोग्य शिक्षण दळणवळण आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत सरकार अधिक महसूल मिळवण्यासाठी परवानगी देण्यासही तयार आहे मी चाललेल्या वाटेकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटते की मी नरकात जात आहे जोपर्यंत मी जगतो तोपर्यंत मला शांती हवी आहे परंतु या दिवसात मला जितकी फुरस्त मिळेल तितका माझा आत्मा जळतो गुरु मी तुमच्या आश्रयाला आलो आहे कारण मला मत्सराचा राग सहन होत नव्हता मला थोडी मन शांती दे ज्योतिषी म्हणतात तुम्ही सर्वांनी तुमच्या चुका मान्य करून सुधारण्याचे व्रत घेतले आहे निश्चितच आता मनशांती पुनर्संचयित केली जाऊ शकते ग्रहशांती करावी त्यासाठी सोमवार या हातात लाटणे देत कृपया या गोष्टी घेऊन या आणि ग्रहशांतीची फी एक लाख पन्नास हजार आहे ते पण आण डॉक्टर म्हणतात होय गुरु डॉक्टर तिथून निघून जातात वसंते यांचा श्वास गुदमरत असला तरी तो शब्दांतून टीव्ही सिरियल पाहतोय असे वाटते जगात जेव्हा मनुष्याची अनेक कर्मे असतात तेव्हा त्याचे दृश्य तो शब्दांतून पाहतो यातील प्रत्येक घटना बसंते यांच्या मनात आणि मेंदूत सतत वैचारिक आणि भावनिक तरंग निर्माण करत असते ज्योतिषी हरिनारायण सोमवार विशेष ग्रहशांतीसाठी योग्य मानतात म्हणूनच सोमवार हा ग्रह शांत करणाऱ्यांसाठी म्हणतात रोज प्रार्थना करणे रुद्री वाचणे ज्योतिषाचे काम करणे अशी इतर कामे ते करतात त्याची फी काठमांडूतील इतर ज्योतिषांपेक्षा अधिक महाग आहे त्याची फी महाग असली तरी त्याच्यावर असलेल्या विश्वासामुळे ग्राहक तिथे येतात त्याची फी महाग असली तरी तो अनेकांना मोफत सेवाही देतो ज्योतिषांना मध्येच काहीतरी खाण्याची सवय बसंते यांनी पाहिली होती त्याला भेटण्यासाठी विविध देशांतील लोकही येतात क्लायंट सोडून इतर लोक आले की ज्योतिषी बायकोला ते आवडत नाही बसंते यांना असे वाटते की ज्योतिषी आई तिच्या ज्योतिषी पतीवरही समाधानी नाही ज्योतिषी हरिनारायण हे फक्त बसंते यांच्या वडिलांचे मित्र नाहीत तो एक नियोक्ता आणि ज्ञानदाता देखील आहे त्याचे पालन पोषण केले होते प्रेमही दिले आहे त्या घरात फक्त दोनच श्रीमंत माणसे आहेत आणि ते पूर्णपणे समेट झालेले नाहीत आणि पूर्ण समाधानी नाहीत हे बसन अधिकाधिक आवडू लागते सुरुवातीच्या काळात त्याला वाटले की आपल्या आई आणि वडिलांचे चांगले संबंध आहेत परंतु सुरुवातीपासूनच त्याच्या आई आणि वडिलांचे उद्दिष्ट इतरांना दिसेल अशा प्रकारे व्यक्त केले नाहीत वर्षानुवर्षे एकाच घरचा मुलगा म्हणून जगणाऱ्या वसंतेला दोन हृदय एकाच मनाची नसल्याची परिस्थिती ओळखते हो त्याने वडिलांना सांगितलेली आतली गोष्ट काय आहे त्याला विचारायची हिंमतही होत नव्हती तो आईला विचारतो कि ती दुःखी आई का झाली आहे तीही फार काही बोलली नाही घर आहे गाडी आहे बँक बॅलन्स आहे मान आहे सर्व भक्तांची श्रद्धा आहे पण ज्योतिषी वडील आणि आई यांच्यात पूर्णपणे समेट होत नाही बसंते यांना या गोष्टी समजेपर्यंत आनंद झाला बसंते यांनी परिस्थिती ओळखताच त्यांचा आनंदही मावळला आपण त्या कुटुंबातील एक सदस्य आहोत असे त्याला वाटते समस्या काय आहे हे ओळखून ते सोडवण्यासाठी तो उत्सुक होतो परदेशात असलेल्या ज्योतिषी वडील आणि आईच्या मुलांशी संपर्क साधून तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो ते म्हणतात की ते परदेशात आहेत आणि तिथे लग्न केले आहे ते सांस्कृतिक आहेत आणि ते घरी येऊ शकत नाहीत आणि घरची अंतर्गत परिस्थिती नाही निराश आहेत एके दिवशी बसंते यांना अचानक काका खनालची आठवण येते खानल अंकलमे यांना या घराबद्दल काही माहिती आहे दुसरीकडे ज्योतिष केंद्रावर नियमित कार्यक्रम सुरू आहे तो नियमित करत असलेल्या कामात अडकला आहे मनात अनेक गोष्टी खेळून बसन काकांना काहीतरी जाणून घेण्यासाठी फोन करतात कॅम्प्स मध्ये गेल्यावर तो खनाल काकांना भांडारखाल पार्कला बोलावतो साधे आणि परोपकारी स्वभावाचे खनाल काकाही भांडारखाल पार्क मध्ये आले ते आले भांडारखाल पार्क मोठे आणि झाडे झाडांनी भरलेले होते म्हणून ते फिरले आणि बोलले उद्यानात माकडेही भरपूर असल्याने त्यांचेही लक्ष तिकडे वेधले गेले बसंत खनाल काकांना ज्योतिषी विचारतात आई बाबांचे नीट जमले नाही त्याचे कारण काय असू शकते तुला काही माहीत आहे का काका खनाल म्हणतात तू घरचा मुलगा झाला आहेस या घरात सहा वर्ष राहिलात ज्योतिषी हरिनारायण यांचा पिये म्हणून राहिलात तुला तुझ्या आईचंही प्रेम मिळालं आहे आणि तू आहेस तू शोधायला हवा मुलगा निराश काहीसे झाले तो पुन्हा खनाल काकांकडे जातो काही माहीत असेल तर सांगा काका काका खनाल म्हणतात मुला बग हे शहर ये आहे येथील घरे मोठी आहेत लोकांची मने लहान आहेत एकाच घरात राहणाऱ्या लोकांमध्येही भावनिक संबंध अनेक घरांमध्ये पती पत्नीमध्ये मोठी दरी असते ते एकाच पलंगावर झोपतात पण त्यांची स्वप्ने वेगळी असतात तुझ्या वडिलांचा मित्र खूप दयाळू आहे तो उपयुक्त आहे तो आपल्या पत्नीला स्वतःच्या जीवापेक्षा प्रिय मानतो त्यांना या समाजाचे भले करायचे आहे ते तुमच्यावर जास्त प्रेम करतात तुम्हाला ते थेट जाणवले असेल ज्योतिषाची पत्नी ही खूप चांगली ती आपल्या पतीची खूप काळजी घेते तिला असेही वाटते की आपण तिच्या स्वतःच्या मुलापेक्षा प्रिय आहात आणि तुझ्यावर प्रेम करतो मुला त्यांच्या घरात कुटुंबात कमतरता येऊ देऊ नकोस लोक आहेत काहीतरी झाले असेल जेव्हा तुम्हाला वेदना होतात तेव्हा तुम्ही आराम देण्यासाठी काही गोष्टी करता त्यांच्या मुलांची आठवणही त्यांना कधी कधी त्रास देते पुन्हा म्हणतात कुटुंब चांगले आहे ते प्रेमळ आहेत पण ते एकमेकांसोबत आनंदी आहेत हे मला दिसत नाही म्हणूनच आजकाल मलाही काळजी वाटते मी विचारतो दोघी म्हणतात तस काही नाही इतर वेळी ग्राहक आल्यावर खुश होणारे ज्योतिषी मी गंभीरपणे पाहतो काका खनाल म्हणतात मलाही काही गोष्टींबद्दल शंका आहे संशय वाईट होईल मुला आता तुझे काम ते घर नेहमी आनंदी ठेवण्याचे आहे तुला घराच्या प्रत्येक वागण्यात संतुलन सापडले आहे अशी माणसे तुम्हाला दुसऱ्या युगातही भेटणार नाहीत अशा प्रकारे काही क्षणांच्या बडबडीनंतर ते तिथून वेगळे होतात बसंते यांची उत्सुकता त्या संवादातून सुटणार नाही तो काळजीत पडतो आणि ज्योतिष केंद्रात परततो समजा तिथे काहीच नाही आणि नियमित काम चालू आहे दिवस निघून जातात ज्योतिषी वडील अधिकच खवळले आईचे दुःख पाहून बसंतही काय करावे असा प्रश्न पडतो एक दिवस असाच वेळ जात असताना ज्योतिष केंद्रासमोर पोलिसांची व्हॅन थांबली खाली असलेले सुरक्षा कर्मचारीही गोंधळले आहेत पोलीस का आले याचे त्याला आश्चर्य वाटते पोलिसांनी ज्योतिषी हरिनारायण कुठे आहे अशी विचारणा केली ज्योतिषी वरचे आहेत हे कळल्यावर पोलीस सरासरीच्या वर चढतील आजूबाजूच्या वातावरणात प्रचंड गोंधळ आणि गोंधळ झाला त्यावेळी बसंतही कॅम्प्स मधून घरी आले तिथली परिस्थिती समजून घेतल्यानंतर तोही खूप घाबरला त्याच्या अनेक गोष्टी खेळतात तेथे अनेक व्हीआयपी सेवा घेण्यासाठी येत असत त्यातल्या काहींनी गडबड केली असावी तो त्या दृष्टीने घटनांकडे पाहतो आणि त्यावर उपाय म्हणून चिंतित होतो आई ज्योतिषी किचन मध्ये खुर्चीवर भूसभूषित बसली होती काकू भानसे धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या बसंते यांनी आई आईला विचारले की पोलीस इथे का आले आणि पोलिसांनी वडिलांना का नेले आता आपण ओळखत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडे जाऊया आई म्हणते बापाला काहीही झाले तरी चालेल आता घाबरू नका घटनांचा पाठपुरावा करा पोलीस अशा मोठ्या लोकांना पकडून मारत नाहीत पोलिसांनी ते का काढून घेतले त्यानंतर आमच्या माणसांना सोडावे आता ही सगळी जबाबदारी तुमच्या डोक्यावर आली आहे तू परिपक्व तरुण झाला आहेस तुम्हाला परिस्थिती हाताळावी लागेल मी सदैव धन्य आहे माझा मुलगा हो मी जरी पडलो तरी तू पडू नकोस मुला बसंत आईच्या जवळ जातो तो आईचे दोन्ही हात धरतो आणि म्हणतो आई मी माझ्या वडिलांना कसेही करून सोडेन आई बसंतेला मिठी मारून म्हणते बेटा आता तू सामचा आहेस समर्थन त्या दिवशी पोलीस ज्योतिषाला जवळच्या पोलीस ठाण्यात ठेवतात ज्योतिषी हरिनारायण हे बसंते यांचे आदर्श व्यक्तिमत्व होते त्यांच्या ज्योतिष केंद्रात दररोज अनेक ग्राहक येत असत त्यातही अनेक प्रकारच्या लहरी निर्माण झाल्या बसंते पोलीस ठाण्यात जाऊन ज्योतिषाला भेटतात मुलासारखे बसंते यांच्याशी बोलताना त्यांचे मस्तक टेकलेले असते मुला मला कोणीतरी फसवले आहे परिस्थिती बद्दल बोलल्यानंतर बसंते तिथल्या पोलिसांशी विचारपूस करतात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात पोलिसांनी तपासासाठी ज्योतिषाला ताब्यात घेतले होते बसंते तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात की असं होऊ शकत नाही पोलिसांचे उत्तर आता आम्ही तपासाच्या टप्प्यात आहोत जर तो निर्दोष असेल तर त्याची सुटका होईल आणि जर तो दोषी आढळला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल जास्त काळजी करू नका काहीही झाले तरी धीर धरा तेथून तो घरी परततो पावसाच्या थेंबाप्रमाणे मनात प्रश्नांचा पुरवाहत असतो हे सर्व कोणाचे तरी कारस्थान आहे असे त्याचे मन म्हणते ते सहा वर्षे ज्योतिषाच्या आश्रयाने राहिल्यामुळे ते त्यांच्या पुढे सतत नतमस्तक होते जड अंतःकरणाने तो घरी पोहोचतो ज्योतिष केंद्र असलेले घर निर्जन दिसते आई स्वयंपाक आहे तो थेट त्याच्या आईच्या घरी जातो आणि तिला जमलेली बातमी सांगतो भानसेच्या मावशीही तिथे असल्याने आईने त्यांना दुसऱ्या खोलीत नेले आणि बराच वेळ घडलेल्या घटनांची चौकशी केली बसंतीचा आईला सर्वांचा निरोप आई काळजीत पडते माणसाचे आयुष्य कुंभाराच्या चाकासारखे असते ते फिरत राहते आयुष्यात कधी ऊन तर कधी अंधार असतो आज बसंते एका नव्या भावनेत पोहोचले आहेत त्याला माहित नसलेल्या लोकांच्या अनेक कथांची अनुभूती मिळाल्याचे त्याला नेहमीच आठवते दैनंदिन जीवनात गडबड आहे त्या घरची झोपही गायब झाली आहे कधी उजाडेल आणि आपण बाबांना भेटू असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बसंत जेवण घेऊन जातात रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत नातेवाईकांना भेटण्याची वेळ असते तेवढ्यात बसंत जेवण घेऊन येतात तो भेटीसाठी तिकीट कापतो आणि भेटायला जातो तेथे असलेले पोलीस ज्योतिषाची बसंते यांच्याशी भेट घडवून आणतात छोट्या खिडकीतून संवाद साधण्याची व्यवस्था केली आहे त्याला ज्योतिषी आईची खूप काळजी वाटते इतर टोल शेजारीही याची चौकशी करतात मी काही दिवसात निघून जाईन तोपर्यंत मुला तुला घर सांभाळायचे होते दोघांनी एकमेकांना प्रोत्साहन दिले होते बसंती तपास अधिकाऱ्यांना भेटून प्रकरणाची प्रगती कशी सुरू आहे याची माहिती घेतात गंभीर स्वरूपाचे प्रकरण असल्याचे तपास अधिकारी सांगतात ज्योतिष केंद्रातून ज्योतिषाला आणले असता काही पिशव्याही जप्त करण्यात आल्या असून पाच किलोपेक्षा जास्त औषधे ताब्यात असल्याचे सांगण्यात येत असून याला कायद्याने बंदी आहे बसंते यांच्यावर ज्योतिष केंद्राच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यापार केल्याचा आरोप असल्याची माहिती मिळाली तो ड्रग्जचाही वापर करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे बसंते यांना यावर विश्वास ठेवणे फार कठीण जाते बसंते घरी येतात घरी आई बसंतेची वाट बघत असते बसंते आईला सगळं सांगतो आणि विचारतो आई त्याने ड्रग्ज घेतली का आई म्हणाली मुला ही त्याची वाईट सवय होती तो ड्रग्ज व्यसनी होता त्याने काय खाल्ले हे तिला माहीत नव्हते पण अलीकडच्या दिवसांत तिने जे खाल्ले ते खाण्यासाठी तो स्वतःला टोचत असे ही सवय तो बनारस मधून शिकला त्यामुळेच मी बनारस मध्ये राहणार नाही नेपाळला जावे असा विचार सुरू केला ते वानरात हलके फुलके शिकणारे होते आम्ही नेपाळला आलो आणि इथे राहू लागलो इथे आल्यानंतर त्याला काही वर्षे सुरक्षित वाटले पण काही वर्षांनी तो पुन्हा त्याच व्यसनाच्या आहारी गेला चोवीस तास तिच्याशी बोलूनही मला काही जमत नाही काय करू मुला मुलांनाही लहान वयातच शिक्षणासाठी परदेशात पाठवले म्हातारा तसाच जाळ्यात पडला त्याचं वागणं बघून मी मरणार असं वाटलं या ठिकाणी ग्राहक म्हणून येणारे अनेक ड्रग्जही होते तो तो माल येथे ठेवून अनेकांना पुरवत आहे मलाही बराच वेळ कळले नाही मी त्याला असे करू नकोस असे सांगितले तो स्वतः खात असे पण इतरांनाही देत असे तू या घरात आल्यानंतर जरा सावधगिरीनेच व्यवसाय करायचा हे मी स्वतःला कधीच सांगू शकलो नाही मला खूप भीती वाटत होती की तुलाही वाईट सवय लागेल कधीतरी त्याला पोलिसांपासून दूर नेऊन योग्य केले असे वाटते पण तो माझा नवरा आहे हे मी कसे विसरणार त्याने माझ्यावर इतके प्रेम केले की त्याच्या पवित्र प्रेमाने मला जीवन ठेवले अन्यथा मी आधीच मेला असता आता काय कराल वेळ ते करेल वेळ मजबूत आहे मुलगा तू आम्हाला सोडून जाऊ नकोस असे म्हणत ती रडू लागली बसंते आईचे अश्रू पुसक म्हणतो आई तू महान आहेस असे रडून स्वतःला कमजोर बनवू नका सर्व काही ठीक होईल असे सांगून काळजी करू नका असे तो तिला दिलासा देतो ज्योतिषी त्या घरात नसल्यामुळे ज्योतिष केंद्र सुनसान कर्मचारी आहे कर्मचारीही फुशारक्या चेहऱ्याने बसले आहेत ज्योतिषाच्या पत्नीला वेदना होतात पुढे काय होणार याची चिंता सर्वांना लागली आहे आईकडून अधिक माहिती घेतल्यानंतर असे वाटते की तो गुप्त बसून कथा ऐकत आहे बसंते यांना भूतकाळाचा पश्चाताप होतो प्रश्न त्याच्या मनात येतात मला बाबांचे कार्य नीट का दिसले नाही मी आजपर्यंत घराच्या खोल्या का तपासल्या नाहीत कॅम्प्समधून आल्यानंतर मी जे काही साधेपणाने केले तेच का केले आणि त्याचे मन उत्तर देते मी गावातील एक गरीब मुलगा आहे माझ्या वडिलांनी मला प्रेम दिले त्यांनी माझ्या जेवणाची आणि अभ्यासाची व्यवस्था केली त्यांनी मला ज्ञान मिळवण्यासाठी वातावरण दिले जगात असा कोणीच नाही तो माझा आदर्श होता आदर्श व्यक्तीबद्दल प्रश्नच नाही मलाही त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटत असे असू शकते बसंतही कधी स्टोर रूम मध्ये जाऊन बघत नव्हते घर मोठ असावं खोल्या प्रशस्त असाव्यात साठा भरलेला असावा एका खास वेळी खोलीची चावी ठेवण्याची आणि ती चावी स्वतः ज्योतिषाने ठेवण्याची गोष्ट एखाद्या चित्रपटासारखी त्याच्या मनात खेळू लागली या गोष्टी आठवून बसंते यांना वाटते की परिस्थिती तशीच होती पण मनाला ते मान्य होत नाही आज परिस्थितीचे एक नवे पान त्याच्या समोर ठेवले आहे जे उघडे आहे पण सर्व काही पडद्याच्या आत आहे नाश्ता करून बाबांना भेटायला जातो दुपारी घरी येणाऱ्या लोकांना भेटणे स्व अभ्यास करणे संध्याकाळी पुन्हा वडिलांना भेटायला जाणे आणि संध्याकाळी आईला सांत्वन देणे हा बसंत यांचा नित्यक्रम झाला आहे तीन महिने त्याचं दैनंदिन आयुष्य असंच महिन्यांनंतर कोर्टात हजेरी लावली जाणार आहे मग ज्योतिषी पोलीस ठाण्यातून कोर्टातून तुरुंगात जातो बसंते हे विधी व्यावसायिकांशीही नियमित संपर्कात असल्याने त्यांना काय शिक्षा होणार हे पाहणे बाकी आहे नाही तो नियमित राहत रह स्टेशन मध्ये तुमच्या सारखे तांदूळ आणण्याची गरज नाही परंतु ते नियमितपणे फळे घेतात बाबांना त्यांच्या वतीने जे काही करायचे आहे त्यात कमी पडू देऊ नका कधी कधी तो आईलाही घेऊन जातो परदेशात असलेल्या मुलांना ही बातमी कळते पण ते नेपाळमध्ये येऊन काही करता येईल का हे पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत आईने फोन केल्यावर ते म्हणतात की जे काही होते ते कायद्यानुसार होते त्यामुळे घाबरू नका इतर संपर्कात राहत नाहीत आईला सांत्वन आणि आधार या दोन्हींची गरज असते बसंते यांना त्यावेळी घरची परिस्थिती समजू शकली नसल्याने वडील अडचणीत असले तरी येणाऱ्या दिवसात आईला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काळजी घेतली तो गावातील त्याचे वडील आणि भावाच्या नियमित संपर्कात असतो आणि त्यांच्या समस्यांची दखल घेतो कुटुंब आणि समाजाच्या अधोगतीचीही त्याला चिंता आहे देशभरातील कुटुंबांमध्ये सहजता नसेल तर एकत्रितपणे काय करता येईल याकडे त्यांचे लक्ष केंद्रित आहे घरी अशी परिस्थिती आहे जीवन धकाधकीचे आहे आणि त्याच्या गुरुच्या पदवीची अंतिम परीक्षाही जवळ येत आहे बसंते यांच्यावर सर्व बाजूंनी तणाव आणि दबाव आहे त्याला आठवते ताण आणि दबाव माणसाला तंदुरुस्त बनवतात आणि हीच खऱ्या आयुष्याची कसोटी असते मग तो स्वतःच ठरवतो मला येणाऱ्या सर्व परीक्षा पास करायच्या आहेत त्यासाठी मला चांगली तयारी करावी लागेल मी सर्व परीक्षा उत्तीर्ण होईन अशा प्रकारे तो स्वतःची मानसिक तयारी करतो बसंत सगळे सांभाळतात आजकाल तो अनेक लोकांचा पूर्ण पालक बनला आहे एके दिवशी तो ज्योतिषाला भेटायला गेला तेव्हा तो बसंतेला म्हणाला मुला आज मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे दिराने माझे ऐका मी इथे आणखी काही सांगू इच्छितो मी कितीही बोललो तरी तुम्ही मला वेळ द्यावा बसंते गंभीर होऊन ऐकायला तयार होतात मग ज्योतिषी बाबा म्हणू लागतात मुलगा माझा जन्म पाचथर जिल्ह्यातील एका गावात झाला माझा जन्म झाला तेव्हा मी खूप आजारी होतो तर काहींनी खलाख मध्ये जन्म घेऊनही पंडित आजारी असल्याचे सांगितले आमचे खलक म्हणजे पंडितांचे खलक वडील आणि आजोबा दोघेही पंडित होते मी लहान असताना माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे ते मला आनंदी वाटायचे तसे काही नव्हते तेव्हा मी खूप अशक्त आणि अशक्त होतो माझे वडील एकदा एका ज्योतिषी सोबत धनकुटाला चीन पाहण्यासाठी गेले होते तो ज्योतिषी नेपाळच्या पूर्वेकडील टेकड्यांमधील एक प्रसिद्ध ज्योतिषी आहे माझे नाव पाहून ज्योतिषी म्हणाले की मूल जगण्याची शक्यता नाही त्यानंतर वडील खूप दुःखी झाले वडिलांनी लगेच विचारले यावर उपाय काय हसबिंड ज्योतिषी म्हणतात की त्याच वयाच्या मुलाशी मैत्री करावी ग्रह त्या मुलाकडे जातो तो मेला तरी मरेल तो म्हणतो की तुमच्या मुलाचा दिवस उलटेल त्यानंतर माझ्या वडिलांनी पाचथरला जाऊन लहान मुलासह घर शोधले कारण त्याला मला कसेही वाचवायचे होते त्याच वेळी तो बराच काळ बेपत्ता झाला आणि त्याला शोधत असताना त्याला कळले की तुझ्या वडिलांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत आहे आणि तुझे वडील देखील माझ्या वयाचे आहेत म्हणून त्यांनी मला मैत्रीची ऑफर दिली त्यांना भेटून आनंद होतो खनाल भाई म्हणाले की आम्ही ते लावले आहे तुम्हाला माहित आहे तुमच्या वडिलांच्या घरच्यांना अशा मैत्रीच्या गुंतागुंतीबद्दल काय माहिती आहे त्यानंतर माझा आजार बरा झाला आहे तुझे वडील अनेकदा आजारी असायचे त्या घटनेनंतर माझ्या वडिलांचा ज्योतिषांवरचा विश्वास अचानक वाढला काही वर्षांनी तो मला त्याच ज्योतिषाकडे घेऊन गेला आणि म्हणाला मी माझ्या मुलालाही ज्योतिष शिकवतो त्याचे भविष्य काय आहे ते मला पहावे लागेल हे ज्योतिष वाचू शकते मग निर्णय चांगला झाला आणि मला ज्योतिष वाचायला सोपे जावे म्हणून त्यांनी वानसमधील एका आश्रमाचा पत्ता दिला जेवण आणि निवासाची कमतरता भासू नये म्हणून त्यांनी व्यवस्थाही केली त्यावेळी पाचथ्र सारख्या डोंगरी माणसाला वाराणसी शहरात जाऊन शिक्षणासाठी पैसे देणे शक्य नव्हते नेपाळमधील विद्यार्थ्यांसाठी आश्रम हे मुख्य ठिकाण होते वानरात मला नीट अभ्यास करता आला नाही डोंगरात जन्मलेले मूल म्हणून वानरांच्या वातावरणात टिकून राहणे फार कठीण होते मी आश्रमात राहिलो आश्रमाचे नियम पाळले वाचन केले आणि गुरुंची सेवा केली सामान्य स्तरावरील अभ्यास आणि गुरूंची सेवा करून दिवस काढणे हा आमचा नित्यक्रम झाला गुरु आणि सेवकांचा स्वतःचा पेहराव होता शिस्त आणि वागणूक अतिशय कडक होती सर्वांच्या लांब दाढी आणि केस होते गुरु काही पदार्थ खात असत जे आम्हाला माहीत नव्हते आणि त्यांचे नैतिक वर्तन देखील वेगळे होते कधी कधी त्यांना दासींची सेवा देखील मिळत असे वाराणसीच्या सर्व रस्त्यांवर नेपाळी भाषिक लोक आढळून आले हळूहळू नेपाळच्या दिशेने पाऊस थांबला वर्षातून एकदा माझे वडीलही भेटायला यायचे नेपाळमधील जवळपास सर्व जिल्ह्यांतून विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी येत असत वनार्स शहर संपूर्ण भारतात शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जात होते मी सामान्य पद्धतीने उत्तर मध्य प्रदेशात माझे स्तरावरील अभ्यास पूर्ण केले स्वतंत्रपणे काम करताना आणि स्वतःच्या खोलीत बसून मी शास्त्री स्तराचा अभ्यास केला माझे काकाही तिथे आले आणि व्यवसायात गुंतले त्यांचे साडीचे दुकान असून व्यवसाय चांगला चालला होता त्यावेळी नेपाळी वंशाच्या व्यापाऱ्यांचा व्यवसायही चांगला चालला होता मी शास्त्री शिकत असताना तिच्याशी माझे लग्न झाले तिचे कुटुंबिक पिढी पूर्वीपासून तिथे राहत होते त्यांचे डोंगरी घर भोजपुराकडे मी शास्त्री शिकत असताना बनारसच्या चुकीच्या संगतीत पडलो आणि ड्रग्ज घेऊ लागलो त्या वस्तू विकून मला चांगले पैसेही मिळाले मी वाईट आहे हे पाहून सासरच्यांनी आम्हाला काठमांडूला पाठवायचं ठरवलं ते काठमांडूला आले आणि गौरी घाटा तामच्यासाठी दोन रोपांची जमीन विकत घेतली सुरुवातीला आम्ही नेपाळमध्ये आलो आणि त्या भूमीवर स्थायिक झालो त्यावेळी काठमांडू मध्ये जमिनीची किंमत इतकी महाग नव्हती बनारसहून काठमांडूला आलो तेव्हा मी माझे शास्त्री स्तराचे शिक्षण पूर्ण केले नव्हते त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रही पूर्ण झाले बनारस मध्ये मी बनावट प्रमाणपत्र बनवले आणि काठमांडू मध्ये ज्योतिष केंद्र उघडले सुरुवातीच्या काळात लोक ज्योतिष केंद्रात सेवांसाठी येत नव्हते मी पशुपती परिसरात सुप्या पद्धतीने अंमली पदार्थांचा पुरवठा करायचो मला चांगले पैसे मिळायचे त्या पैशाने काठमांडू मध्ये राहणे सोपे झाले अलीकडच्या काळात मला काठमांडूचे प्रसिद्ध ज्योतिषी म्हटले जाते माझे गुपित नोकरी लोकांनी विश्वास ठेवल्यानंतर आश्चर्यकारक काहीही होणार नाही लहान वयात मुलगे परदेशात पाठवा मुलगे हळूहळू दूर गेले तू घरी आल्यावर मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो आर्थिक संकटाच्या काळात औषध व्यवसायाने मला मदत केली म्हणून मी लपून छपून तो व्यवसाय सुरू ठेवला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विक्रेते माझ्यात सामील झाले मी खूप पैसे कमावले बर्दिया येथे चार कृषी फर्म उघडून चाळीस बिघे जमीन जोडली गेली त्याचप्रमाणे सप्तरीत चाळीस बिघे जमीन जोडली गेली मी असे आहे की माझ्या पत्नीला याबद्दल माहीत आहे हे देखील मला नाही परंतु ते कधीही भेटायला गेले नाही धर्म आणि परंपरेच्या नावाखाली मी नाव कमावले पण आतून मी पश्चातापाने जळत होतो माझ्या आत्म्याने मला दुःख दिले मन शांत करण्यासाठी माझ्यासारख्या निसर्ग साधकांच्या सर्व कथा ऐकून आनंद घ्यायचा मी ते करत असे कारण त्यामुळे माझे मन शांत होते तू माझ्या घरी आलास आणि पंचथरची पवित्र हवा आणि पाणी पिऊन मोठा झालास काठमांडूच्या कचऱ्यात तू मिसळू नये म्हणून मी तुला पैशांपासून रोखले नाही तुमच्यातील पवित्र विचार दृढ व्हावा म्हणून मी तुम्हाला संशयी सेवकाची गोष्ट सांगितली आहे जर तुम्हाला चांगले वातावरण मिळाले नाही तर तुमचे सर्व गोष्टींपासून संरक्षण होईल कारण लोक बिघडतील तुम्ही परिपक्व आहात आणि समाजाला समजून घेत आहात आता काळाने मला तुमची आणखी ओळख करून दिली आहे माझ्या क्लायंटला सोमवारीच ग्रहशांती मिळावी असे मानण्याची परंपरा आहे त्यांच्यापैकी कोणालाही ग्रहशांतीची पद्धत माहीत नव्हती मलाही नाही पण मानवजात ही, ही।, ही मेंढरासारखी आहे काही झालं की ते तिथे जातात वास्तव कोणी ऐकत नाही बघू दे मुला आतापर्यंत पोलिसांनी फक्त माझ्या ड्रग्जचा तपास केला आहे नंतर ते सोन्याच्या व्यवसायाच्या श्रेणीत देखील काढले जाईल माझी शैक्षणिक पात्रता खोटी करणारी टोळी अंमली पदार्थांचा व्यापार आणि वन्यजीवांच्या अवैध व्यापारात गुंतलेली आहे माझ्या काही चुकांच्या आधारे त्यांनी मला या जाळ्यात अडकवले आता मी कायद्याच्या ताब्यात आहे जसे पोलीस माझ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत त्यापासून मी सुटू शकत नाही मुला आता तुला ज्योतिषी आईची सेवा करावी लागेल चांगली काळजी घेणे म्हणजे जिवंत होईपर्यंत काळजी घेणे आणि मृत्यूनंतर फेकणे ज्योतिषी हरिनारायण खिडकीतून बोलत असलेल्या खिडकीचे दृश्य इतरही उत्सुकतेने पाहत आहेत आज तुरुंगाची सुरक्षा आणि पोलीस त्यामुळे आज कितीही बोलले तरी ते मोकळे आहेत विझवताना दिव्याप्रमाणे त्यांच्यात चमक आहे पण वेळ अनुकूल नाही मुला आज मी तुझ्याशी खूप बोलणार आहे तो म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगेन की तू परिपक्व आहेस नकारात्मक पडू नका बसंते म्हणतात सांग ज्योतिषी म्हणतात मुला आता मी तुरुंगात मरेन मी मेले तर तू तु तु तुझ्या बापाला आणि भावाला गावातून बोलावून त्या घरात रहा तुझ्या वडिलांनी लहान वयात माझ्यासाठी नकळत त्याग केला होता माझी पत्नी तुझी आई आहे तिचं लग्न तुझ्या वडिलांसोबत ठरवते करा चार जणांचे कुटुंब पूर्ण झाले तुम्हा चौघांपैकी कोणीही वेगळे झाले तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही तुम्हाला ते दुरुस्त करावे लागेल मला वचन दे मुलगा ज्योतिषी बाबांच्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी ऐकून बसंते रडतात त्यावेळी ज्योतिषी म्हणतात मुला बलवान हो तुम्ही कमकुवत होऊ शकत नाही मला तुमच्याशी आणखी काही सांगायचे आहे माझ्या मृत्यूनंतर तो बॉक्स उघडण्यासाठी माझ्या घरी प्रार्थना कक्षात एक चावी असलेली एक पेटी आहे जमिनीची कागदपत्रे इतर कागदपत्रे आहेत मग ते उघडा आणि तुमची बुद्धी वापरून काम करा आयुष्यात चुका करू नका एक चूक लपवण्यासाठी हजार चुका कराव्या लागतात त्यामुळे एकही चूक करू नका तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती ताबडतोब सार्वजनिक करा आणि माफी मागा माणसांकडून चुका होऊ शकतात पण त्या सुधारल्या पाहिजेत जर ते सुधारले नाही तर जीवन नष्ट होईल आता माझ्याकडे बघा तसेच ज्योतिषी हरिनारायण यांनी बसंते यांना अनेक गोष्टी सांगितल्या मान हलवून ऐकले त्याला परदेशात असलेल्या आपल्या मुलांची आठवण होते त्याला त्याच्या मित्राचीही आठवण झाली आणि शेवटी बायकोची आठवण करून बसंतेला निघायला सांगितले बसंते तेथून ते रजा घेऊन धरी गेले रस्ता कधी कापला ते कळलेच नाही घरी आल्यावरच तो अस्वस्थ झाला त्यावेळी तुरुंग आणि घर यात काही अंतर नाही असे त्यांना वाटले त्याने घरी जाऊन आईला लग्नाशिवाय सर्व गोष्टी सांगितल्या जे घडते ते कोणीही बदलू शकत नाही या म्हणीप्रमाणे जे घडले ते घडले दिवसही सरला आणि रात्रही गेली दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतिषी हरिनारायण यांनी रात्री कारागृहाच्या शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी आली तो भूतकाळात होता गुन्हा सिद्ध होणार होता तो शिक्षेचा अंदाज घ्यायला गेला, गेला। घरच्यांना शेवटचा निरोप देऊन त्याने आत्महत्या केली अंत्यसंस्कार करण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पशुपतीला नेण्यात आला बसंत स्वतः अंत्यसंस्काराला बसले अशा प्रकारे ज्योतिषी हरिनारायण यांचे जीवन संपले हरिनारायणामुळे बसंते चांगले आणि पिकले पदव्युत्तर अभ्यासात तो विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाला नेपाळी संस्कृती हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता ज्योतिष केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अंतर्गत आणि बाह्य ज्ञान प्राप्त केले त्याला जीवन समजले जग समजले त्याला त्याचे कर्तव्य समजले या परिवाराचे ते सदैव ऋणी राहतील जर तो हरिनारायण आला नसता तर त्याला अशा प्रकारे परिपक्व होण्याची संधी मिळाली नसती त्याला अचानक भूतकाळ आठवला आपल्या आयुष्यात गुंतलेल्या सर्वांचे स्मरण त्यांनी केले आणि सर्वांचे मनापासून आभार मानले ते गौरी घाट येथील एका घरात थांबले होते आता घरात सुरक्षा रक्षक ठेवण्याचा खर्चच वाढवला तर सुरक्षा रक्षक ठेवण्याची व्यवस्थाच काढून घेतली जाईल कुटुंबातील बाकीचे सदस्य असेच जगतात कालांतराने ज्योतिषी हरिनारायण यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट घरी सांगता येत नाही आणि त्यानंतर तो आतून अस्वस्थ होतो कोणाला सांगू हे सांगताना त्याला खनालची पुन्हा आठवण येते बसंते खनाल काकांकडून ज्योतिषाचे वचन कठीण मोडमध्ये सल्ला घेतात खनाल काका म्हणतात अरे दाईंनी एक गंभीर मुद्दा मांडला आहे मृत्यूच्या वेळी जर एखाद्याला दिलेले वचन पूर्ण झाले नाही तर मृत आत्मा त्याला त्रास देऊ शकतो मला त्याच्या सामाजिक पैलूचा सा अभ्यास करून तोडगा काढावा लागेल काळजी करू नका मी या विषयावर सहमत आहे खडतर जीवनात खनाळ बसंते यांचा मदतनीस ठरला खनाल काका अनेक सामाजिक व्यक्तींशी सल्ला मसलत करून असा निष्कर्ष काढतात की ज्योतिषी हरिनारायण यांची इच्छा पूर्ण करण्यातच कुटुंबाचे कल्याण आहे वर्षभरानंतर बसंते गावातील भाऊ आणि वडिलांना आपल्यासोबत बोलावतो सर्वांनी एकाच घरात राहण्याचे मान्य केल्यावर घरात आनंद परत येतो सुरुवातीला आई लग्नाच्या बाबतीत सहमत होऊ शकली नाही काका खनार यांनी जगातील विविध व्यक्तींच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची उदाहरणे दिली आणि त्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन समाजाच्या वाटेवर न जाता नेपाळमधील ज्येष्ठ कलाकार आणि लेखकही आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पुनर्विवाह केल्याची उदाहरणे देतात आयुष्याच्या प्रौढ टप्प्यावर विवाह केल्याने के जीवनात चांगल्या मित्राची भावना जागृत होते आनंद आणि दुःखाची देवाणघेवाण होऊ शकते ऐकण्याची आणि सांगण्याची संधी आहे आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये आनंद आणि आनंद मिळू शकतो शेवटी आई मान्य करते खनाल काका ज्योतिषाच्या कुटुंबाशी संबंधित सर्व नातेवाईकांचा सल्ला घेतात जे मुलगे परदेशात आहेत तेही बरे असल्याचे सांगतात उलट तिथून उदाहरणे देऊन प्रोत्साहन देतात पण नेपाळमध्ये येऊ शकत नाही असे ते सांगतात सर्वांच्या सल्ल्यानुसार वडील आणि आई लग्न करतात बसंते यांच्या वडिलांनी कोणतीही प्रतिक्रिया न दाखवता संमती दिली वर्षानुवर्षे ओसाड पडलेल्या पावसाने शेतात नाशपाती उगवल्याचं त्याला आठवत अशा प्रकारे दोन तुटलेली कुटुंबे अतिशय सोप्या आणि कठीण परिस्थितीत पुन्हा एकत्र येतात सुरुवातीचे काही दिवस कठीण वाटत असले तरी हळूहळू वातावरण आरामदायक होत जाते ज्योतिषी हरिनारायण यांनी सांगितलेल्या गोष्टींपैकी प्रार्थना कक्षातील पेटी उघडली पाहिजे फक्त कुटुंबातील सदस्यच ती पेटी उघडण्याची हिंमत करत नाहीत तिथे पुन्हा खनाल काकांची गरज भासू लागली खनाल काकांना फोन करूनच ते बॉक्स उघडायचे ठरवतात सईद पेटी उघडण्यासाठी ओरडतो आणि खनाल काकांच्या उपस्थितीत ते बॉक्स उघडतात पेटी उघडल्यावर बर्डिया आणि सप्तरी येथील ऐंशी बिघे जमिनीची कागदपत्रे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र आणि काही पत्रे आहेत विविध कृषी कंपनी निबंधक कार्यालय आणि कर कार्यालयांमध्ये नोंदणी विशिष्ट प्रकारचे आकर्षक हार घातलेले एका लांब पाकिटात पत्र आहे हे सामान्य दिसते परंतु काहीतरी अलौकिक का आहे ते पत्र उघडतात ते पत्र ज्योतिषी हरिनारायण यांना उद्देशून आहे तुंगानाथ उपाध्याय हे नेपाळी भाषा आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यात गुंतलेले विद्वान आहेत समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे तुंगानाथ यांनी नेपाळी भाषा आणि संस्कृतीच्या भूमीवर काम केल्यामुळे त्यांचे नाव आणि कीर्ती देशभर पसरली एक चांगले ऋषी आणि ज्योतिषी म्हणून ऐकले हरिनारायण बद्दल त्यांच्यात पत्रांची देवाणघेवाण झाली पण प्रत्यक्ष भेट झाली नाही पेटीच्या आत सापडलेले पत्र तुंगनाथ उपाध्याय नेऊपाने सिंजा व्हॅली जुमला येथील विद्वान यांनी हरिनारायण यांना भेट म्हणून पाठवले होते पत्राचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे प्रियमित्र ज्योतिषी हरिनारायणजी गौरी घाट काठमांडू मला सिंजा खोऱ्यातील श्री तुंगनाथ उपाध्याय नेऊपाने आठवत आहेत मी तुम्हाला भेटलो नाही पण अनेक लोकांकडून ऐकले आहे पूर्वेकडील तत्वज्ञानाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून आणि नेपाळी संस्कृती आणि नेपाळी भाषेची सतत सेवा करून बनारस सोडून काठमांडू पशुपतीनाथ प्रदेशातील पशुपतीनाथ परिसरात आल्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानू इच्छितो नेपाळी भाषेचा उगम सिंजा व्हॅली आहे या पवित्र भूमीतून मला तुझी आठवण येत आहे मी हे पत्र काठमांडूला येणाऱ्या व्यक्तीला पाठवले आहे याच्या आत एक पुष्पहार आहे जो आम्ही कनकसुंदरी मंदिरातून सर्व गावांनी एकत्र पूजा करून पाठवला आहे नेपाळी भाषेच्या आणि नेपाळी संस्कृतीच्या जन्मस्थानावरून पाठवलेल्या पवित्र माला तुमच्या पवित्र आत्म्याला नेहमीच जपतील तो तुमचा मित्र आहे तुंगनाथ उपाध्याय नेऊपाने सिंजा व्हॅली जुमला वर उल्लेखलेल्या सिंजाकडून पाठवलेल्या पत्रात आणि त्याखालील त्याच पानावर ज्योतिषी हरिनारायण यांनी बसंते यांना उद्देशून लिहिले होते प्रियपुत्र बसंते अधिक प्रेम एके दिवशी मला जुमल्याचं पत्र आलं मी पत्र उघडले आणि वाचले ते पत्र माझ्या मनाला बिडल ते पत्र पाठवणाऱ्या विद्वानाबद्दल मी संशोधन केले ते सत्यप्रेमी निष्ठावन समाजसेवक होते मी सिंजा सभ्यता आणि कनकसुंदरी मंदिराचा अभ्यास केला नेपाळचे विशाल विश्व येथूनच निर्माण झाले आपण बोलतो ती भाषा तिथून विकसित झाली आहे ती जपमाळ त्यांनी पवित्र भावनेने दूरवरून प्रतीक म्हणून पाठवली होती त्याच्या पवित्र मनामुळे त्याने माझे बाह्य आवरण हे माझे खरे रूप मानले असेल परंतु माझ्या अंतर्गत मूल्यमापनात मी अनैतिक वर्तन आणि गुन्हेगारीच्या रूपात गाडले आहे त्यामुळे मी ती भावनिक खार घालण्याच्या स्थितीत नाही तू तरुण आहेस शिकलेला आहेस शुद्ध आहेस त्याने अनेक लोकांची गुपिते ऐकली आहेत त्याला हा समाज चांगला माहीत आहे त्याला नेपाळ समजला आहे आता त्याला नेपाळी भाषा आणि नेपाळी संस्कृती जपण्याची प्रेरणा देण्यासाठी हार घालावा लागेल नेपाळी भाषा आणि संस्कृती जतन अभियान असली पाहिजे आमची मूळ ओळख नेपाळी भाषा आणि संस्कृतीत आहे ते संपले तर आपले अस्तित्व संपेल ज्योतिषी बसंतेला उद्देशून म्हणाले होते महाभारतात कर्ण म्हणाला अर्जुन युद्ध जिंकेल पण परिस्थितीमुळे मला दुर्योधनाच्या बाजूने लढावे लागेल याप्रमाणे मला माफ कर मुला परिस्थितीने मला या स्थितीत आणले आहे हे लक्षात ठेवून आणि जर तुम्ही कनकसुंदरी मंदिरात पोहोचू शकत नसाल तर काठमांडूतील चौकोट देवी मंदिरात जाऊन प्रार्थना करा चौकोट देवी मंदिर काठमांडूच्या दक्षिणकाली नगरपालिकेच्या किरकोळ गावाच्या वरच्या टेकडीवर आहे हळूहळू संपूर्ण नेपाळमधील लोकांना त्या चौकोट देवी मंदिराचे वैभव कळेल काठमांडूच्या रहिवाशांनाही ते क्षेत्र महत्व आणि प्रसिद्धी समजेल तुझ्यावर प्रेम करणारा तोच बाप हरिनारायण ज्योतिषी पत्र वाचल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला बसंते अधिक गंभीर होतात आणि त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होते मग आई खनाल काकांना आणखी काही मदत मागते बसंते यांना बर्दिया व सप्तरी रूपनगर येथील जमीन कृषी फर्मची कायदेशीर स्थिती व सद्यस्थिती याबाबत व्यावहारिक ज्ञान द्यावे असे सांगून तिने खनाल यांना खर्चाची व्यवस्था करण्यास सांगितले काका खनाल कंपनीच्या नोंदणीची कागदपत्रे पाहतात पंधरा वर्षांपूर्वीची नोंद असलेली कागदपत्रे आहेत कंपनी निबंधक कार्यालय कर कार्यालय मालमत्ता कार्यालय ग्रामीण पालिका कुठेही नूतनीकरण करावे जमीन कृषी फर्मच्या नावावर असतानाही स्थानिक परिसरातील ग्रामस्थ करारानुसार शेती कमवत आहेत कंपनीचे नूतनीकरण झाल्याची पुष्टी केल्याशिवाय इतरांच्या नावावर कंपन्यांचे रिब्रँड किंवा विक्री करणे शक्य नाही या व्यावहारिक पैलूंचे ज्ञान बसंते यांना मदत करेल तराईच्या जमिनीत मातीची मशागत केली जाते पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भूभाग पाहण्याच्या बहाण्याने काका खनाल बसंते यांना नेपाळच्या भूगोलाची आणखी काही माहिती देतात जेव्हा ते पूर्व आणि पश्चिम दोन्ही प्रवास करून काठमांडूला येतात तेव्हा आई बसंतेला विचारते तुम्हाला जमिनीचा लोभ आहे का मुलगा बसंते उत्तर देतात सर्व जमीन चांगली आहे पण मला ती उपभोगण्याची इच्छा नाही बघ बेटा त्या जमिनीवर आम्ही घाम गाळला नाही तुमच्या वडिलांनी केलेल्या मालमत्तेचा न्याय सरकार नंतर काही नियम करून करेल करा लोभी होऊ नका आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपली स्वतःची संपत्ती आहे आम्ही फक्त काठमांडूच्या बाहेरचे भाग दाखवले आहेत जेणेकरून तुम्हाला पूर्व आणि पश्चिम नेपाळबद्दल माहिती मिळेल प्रतीकात्मक दृष्ट्या तराई ठिकाणे अशी आहेत डोंगरातील जवळपास सर्वच ठिकाणे पंचथरासारखी आहेत मी हिमालयाच्या भागातही गेलो नाही ज्योतिषी हरिनारायण बाबांना लिहिलेले पत्र सिंजाचे आहे हे हिमालय क्षेत्र आहे पर्वत टेकड्या आणि मैदाने यांच्या संयोगातून नेपाळला परिपूर्णता प्राप्त झाली आहे हिमालपासून तराईपर्यंत नेपाळी संस्कृती आणि नेपाळी भाषेचा महत्वाचा वाटा आहे संपूर्ण नेपाळ नेपाळी भाषा आणि नेपाळी संस्कृतीच्या पायावर वाढला आहे आणि नेपाळ जगामध्ये प्रसिद्ध आहे नेपाळच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे त्याचा स्वतःचा अभिमानास्पद वारसा आहे आपण सर्व नेपाळींनी मजबूत नेपाळी ओळख घेऊन जगले पाहिजे सध्या नेपाळवर सर्व बाजूंनी हल्ले होत आहेत सर्वसाधारणपणे आक्रमण होत नाही परंतु भाषेवर आक्रमण आहे संस्कृतीवर आक्रमण आहे राजकारणावर आक्रमण आहे राज्याच्या सर्व क्षेत्रांवर आक्रमण आहे किती परदेशी हल्ले करत आहेत नेपाळी अस्मिता साधण्यासाठी किती नेपाळी लोक देशभक्त झाले आहेत देशाची न्याय व्यवस्था कार्यपालिका आणि विधिमंडळातील जनता विकृत होत चालली आहे आज प्रत्येक क्षेत्रात विकृती आहे राजाच्या वरच्या शरीरापासून ते खालच्या शरीरापर्यंत ते अस्वच्छ अवस्थेत बुडलेले आहे ऐका तू सक्षम आहेस तू शुद्ध आहेस आणि तू तरुण आहेस तुमच्या सारख्या अनेक तरुणांनी हा देश शुद्ध करावा जसे तुम्ही आमच्या उजाड घराचे रक्षण करा तसेच आमच्या आईचे रक्षण करा तुझी आई माझ्यापेक्षा मोठी आहे तुझी आई नेपाळची माती आहे माझी आई पण मातीची आहे आणि सर्वांच्या माता आणि आपण सर्व माती आहोत माती म्हणजे देश मातीतील अलंकार म्हणजे भाषा आणि संस्कृती नेपाळ ही नेपाळी माती नेपाळी संस्कृती आणि नेपाळी भाषेचे एकसंध रूप आहे जिथे अनेक जाती आणि भाषा भाषिकांचे संरक्षण केले गेले आहे नेपाळी संस्कृती आणि नेपाळी भाषेतील जात संस्कृती भाषा परंपरा आणि चालीरीती यांचे रक्षण करून एकसंध सुसंस्कृत सुशिक्षित आणि विकसित नेपाळची निर्मिती करणे ही आजची गरज आहे त्यासाठी तुम्ही आणि तुमच्या सारख्या तरुणांनी मनापासून काम केले पाहिजे आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितले नाही मुला पण आज मला वचन देतो ते उठतो हळूच दोन्ही मुठी दाबतो आणि दोन्ही हात वर करतो डोळे बंद करतो आणि ओरडतो हो आई आता आम्ही तरुण जागे होऊ माता नेपाळ चिरंजीव गंगाप्रसाद बेतवाल यांनी लिहिलेली कादंबरी ऐकल्याबद्दल धन्यवाद